सगळ्यांचं मी स्वागत करतो महाराष्ट्र गांधी स्मारक निधीमध्ये युवक क्रांती दलाचं काम मी करतो आणि प्रामुख्याने सत्याग्रह या विषयाकडे मी आकर्षित झालो डॉक्टर कुमार सप्तर्शींचं येरवडा विद्यापीठातील दिवस हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की जी दिशा आपण शोधतोय ती नेमकी हीच दिशा आहे आपल्याला सामाजिक कार्य करायचं आहे आणि आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं ते ते सत्याग्रही मार्गाने जायचं हे मला त्या पुस्तकातनं लक्षात आलं आणि आता मी काही आंदोलनामध्ये सहभाग घेतला काही याच्यामध्ये लीडसुद्धा केलेला आहे तर माझी सत्याग्रह या विषयावर पूर्ण निष्ठा ही गेल्या तीन चार वर्षामध्ये पूर्ण पक्की झालेली आहे आणि माझ्या असं लक्षात आलं की खूप लोक या मार्गाने आंदोलनं करतात उपोषण करतात पण ते स्ट्रॅटेजी म्हणून करतात म्हणजे आत्ता खूप प्रतिक्रिया द्यायची इच्छा आहे संताप आहे मनामध्ये पण हिंसाही कराविषयी वाटतीये पण आत्ता करायची नाहीये म्हणून मी सत्याग्रही आंदोलन करतोय तर याचं नेमकं क्लॅरिटी येणं आवश्यक आहे असं मला सातत्याने जाणवत राहिलं कॉम्प्रोमाइज म्हणून आपण सत्याग्रही आंदोलन करतो का आपल्याला सत्याग्री मार्गावर आपला निश्चित विश्वास आहे याचा सातत्याने विचार माझ्या मनामध्ये चालू होता आणि जेव्हा युक्रांची आता मध्ये तीन म महत्त्वाची आंदोलन झाली त्याच्यामध्ये सहा हजार शिक्षकांना नोकरी मिळाली आणि कुठेही आम्हाला असं वाटलं नाही की आपण कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करतोय युक्रांचा तर सत्याग्रही आंदोलनाचा इतिहास आहे आणि आत्ताही यशस्वी झालेल्या आंदोलनातना असं लक्षात येतं की यापेक्षा वेगळा मार्ग आपण घेतला असता तर आपल्याला यश मिळालं नसतं तर हे सत्याग्रही आंदोलन म्हणजे नेमकं काय आहे आपल्याला हिंसा कर करता येत नाही म्हणून स्ट्रॅटेजी म्हणून आपण सत्याग्रह करतो का आणि उपोषण या मार्गाविषयी महात्मा गांधी आणि सत्याग्रही मार्ग नेमकं काय सांगतो उपोषण म्हणजे सत्याग्रह आहे का, का सत्याग्रह हा एक मार्ग आहे तर याचं समग्र क्लॅरिटी यावी या, या दृष्टीने आज आपण ही कार्यशाळा घेतलेली आहे अमिताभ बच्चनचा सत्याग्रह नावाचा पिक्चर येऊन गेला आणि तो फार चांगली गोष्ट आहे की तो फ्लॉप झाला कारण त्या पिक्चरमध्ये इतका गोंधळ होता आणि तो जो पिक्चर बघून कोणी सत्याग्रह केला असता तर तो एक तर निराश झाला असता किंवा त्यांनी त्याची गत त्या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनची जी होते ती झाली असती तर आत्ता अण्णा आजारेंचं आंदोलन झालंय त्याच्यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतलाय आणि उपोषण म्हणजे गांधी मार्ग असं अनेक जणांना वाटतंय तर याच्यामध्ये नेमकं का काय आहे हे सांगण्यासाठी डॉक्टर कुमार सप्तरिषींचे विचार ऐकणं याच्यासाठी आवश्यक आहे कारण सत्याग्रहाचे प्रयोग सगळ्यात जास्त प्रभावीपणे ज्या महाराष्ट्रातल्या निवडक लोकांनी केलेले आहेत त्यांच्याकडूनच हे ऐकावं ज्यांचं ज्यांचा जान्च, याच्यामध्ये यशस्वी आंदोलनं करण्यामध्ये हातखंड आहे म्हणजे कधीही कुठलाही विचार जो यशस्वीपणे जो माणूस जगला त्याच्याकडनं ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं असं मला नेहमी वाटतं आणि आपल्या सगळ्यांना वाचनासाठी सत्याग्रह विचार हे पुस्तक या संस्थेनं प्रकाशित केलेलं तेही आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी आपण नाव नोंदणी केली की के आपल्याला ते पुस्तक मिळेल ज्यांना हे अधिक तपशिलाने समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी येरावडा विद्यापीठातील दिवससुद्धा पुस्तक इथे उपलब्ध आहे आणि ते पुस्तक वाचून माझं आयुष्य बदललं आहे त्यामुळे मला मी प्रत्येकाला हे रेकमेंड करतो की हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा आणि हा सुद्धा एक अत्यंत यशस्वी मार्ग आहे याच्यावर तुमचा विश्वास नक्की बसेल असं हे पुस्तक आहे तेही पुस्तक आपल्याला वाचनासाठी उपलब्ध आहे तर मी डॉक्टरना विनंती करतो त्यांनी आपल्याशी संवाद साधावा सत्याग्रह हे शास्त्र आहे ही कला आहे ही साधना आहे हे तीन गोष्टी लक्षात ठेवा म्हणून माझी आपणाला विनंती राहील की आपल्या डोक्यात आत्ता काही ना काहीतरी वेगवेगळ्या आयडियोलॉजी असतील किंवा वेगवेगळ्या फिक्स आयडिया असतील तर त्या सध्या बाजूला ठेवा म्हणजे ह्या तास दोन तास आपण जे काय इंटरॅक्शन आपली त्याच्यात कारण मी गांधीवादी नव्हतो हो पण मला ह्याच संस्थेमध्ये बाळासाहेब भारदे अध्यक्ष असताना इथं आलं असताना शेवटचं पुस्तक म्हणून चारण्याचं चारणी किंमत होती जुनी किंमत होती आता ती वाढत जरा ते परत परत काढलं की तर ते पुस्तक मिळालं ते मी घेऊन टाकलं आणि त्याच्यात मला अगदी थोडंसं एक पानामध्ये मिळालं सत्याग्रहाची माहिती आणि मी शोधात राहू लागलो मी गांधीवादी नव्हतो हे सांगतो की सत्याग्रह हे शास्त्र आजच्या वर्गसंघर्षाला पर्याय होऊ शकतं का वर्गसंघर्ष मार्सवादाच तुम होता तुमच्या पिढीला मार्सवादाचं एवढं आकर्षण नाही पण आमच्या पिढीला होतं कारण जगात रशियाची क्रांती झालेली होती ती कोलॅब झालेली नव्हती तुमच्या वेळेला फरक ती कोलॅब झालेली आहे आणि त्यामुळं ती जी आ, आ, कल्पना अपयशी झाली ती स्वीकारत नसतं कोणी तर आम्ही ती स्वीकारली होती मार्सवादाचं पण काहीतरी खटकत असायचं आणि मग त्याला समाजवेळी आम्हाला सांगायचे की याला पर्याय आहे वर्णलढा म्हणजे जातीय युद्ध करायला पाहिजे आणि त्याच्यातून ब्राह्मिनिजम जाईल आपल्या देशामध्ये मार्क्सवाद चालणार नाही पण जाते मग नंतर लक्षात आलं की हेही चालणार नाही आमचा ग्रुप होता सात लोकांचा मेडिकलच्या आणि आम्ही खूप चर्चा करायचो दर शनिवारी रात्री म्हणजे त्याच्यातून ते युक्रांमध्ये पुढे सवय आली की चर्चा म्हणजे लोकं टिंगल करतील आपली की प्रत्येक गोष्टीची चर्चा का लागते याना पण नंतर मी राजकीय पक्षांमध्ये जनता पक्षात वगैरे गेलो एकाच म्हणजे तर मला असं लक्षात आलं की तरुण वयामध्ये त्या अर्थानं आपण पिल्लं असताना जे विचार करत असतो केला होता ती मोठी माणसंही करत नाहीत आणि विचारशून्यता हे प्रॅक्टिकल वाटतं त्यांना म्हणून कोणी कुठल्याही आयडिओलॉजीचा आधार घेऊ द्या पण प्रत्यक्षात ऑपरेट करताना विचारशून्यतेचा आधार हाच सर्वात सोपा आधार वाटतो नंतर मग असं पाहिलं मी की जगामध्ये बॉम्ब झाल्यामुळे विध्वंसाचं एक अस्त्र झालं आहे त्यामुळे जगामध्ये आता युद्ध होणं म्हणजे अजिंकणं ब हरणं हे शक्यच नाही युद्ध का होतात माणसाचा स्वभाव असा आहे की दुसऱ्या माणसांवर मालकी घ्यावी वाटते त्याला आता तो घेत नाही तोपर्यंत त्याला रट्टे लावायचे असतात रट्टे लावायला मग कधी काठी म्हणा कधी दगड म्हणा कधी तलवार कधी तुफेच्या तोंडी कधी कड्यावरून कडे लोट करणं या अशा सगळ्या आणि या भीतीपोटी म्हणजे माणसात भीती असेल तरच माणूस माणसाचा गुलाम होतो हे लक्षात त्याशिवाय होत नाही गुलाम ज्याला म्हणतात तर अल्टम बॉम्बनंतर आता जगामध्ये अस्त्रच उरलेलं नाही कारण जो अल्टम बॉम्ब वापरेल तो सुद्धा नष्ट होईल तर मग तो आता दुसऱ्याला आपलं गुलामी ते आपली गुलामी त्याने मान्य करावी याकरता वापरण्याचं शस्त्रच उरलं नाही मग आता संघर्ष तर आहेच कारण माणसाचं डोकंच हे डबल आहे म्हणजे एकाच वेळेला दोन विचार आपल्या डोक्यात असतात तुम्ही बघा अगदी प्रेसी असते ती नाही आली तर ता मला तसं विचार मग सुसाईड करावी ती नाही नाही तिने नकार ना, ना, दिला तर असं वाटत असतं आणि होकारापर्यंत जात असतो म्हणजे तुमच्या वयातल्या गोष्टी सांगतो ते कारण त्या त्या वयातून आम्ही गेलेलो आहोत तुम्ही आमच्या वयातून जायच्या आहात याचा लाभ घेतो मी <laughs> तर ते आणि ती पाच मिनटं उशीर झाला कुठे हॉटेलमध्ये भेटायचं की याच्या मनात लगेच दुसरं विचार बहुतेक ती त्या मुलाबरोबर गेली असेल कॉलेजमधला म्हणजे अरे तू प्रेम करणं म्हणजे अर्पण करण्याला चाललास इगो नष्ट करायला चाललास आणि तू पाच मिनटं विश्वास ठेवू शकत नाही तर माणसाचं डोकं डबल आहे पुढं लग्न झालं समजा प्रेम विवाह सफल झाला तर आधी तिला तो म्हणत असतो तुझे केस ना थोडीशी अशी तिरीप आली चंद्राची वा सूर्याची तर अशी सोनेरी चमचम करतात तर मला ते खूप आवडतं त्यामुळे मी लट्टू झालो त्यामुळे माझा सगळा अहंकार सोडून मी तुला सरेंडर झालं झालं आणि लग्नानंतर एक दिवशी केस सापडला तर तो असा घेतो तू स्वयंपाक करते का केस टाकते भाजी करते फोडणी टाकते का केस टाकते काय चाललंय हे मधून बायकोला मारावी वाटतं त्याच्या मनात पण परत येतं की नको नको कायद्यात असे फाशी जावं लागेल एका वेळेला दोन विचार करणं हे माणसाचं वैशिष्ट्य आहे आणि आता त्याला दुसऱ्याला गुलाम करण्याचं राष्ट्र या नावाखाली कारण गुलाम एकट्याला काही दुसऱ्याला करता येत नाही म्हणून पहिल्यांदा ना राष्ट्र म्हणायचं आणि मग राष्ट्राचा आपण प्रमुख व्हायचं ही एक आयडिया असते सगळ्या हुकुमशांची राष्ट्रासाठी ध्येयासाठी आपण हे करतो आपल्याला त्यांनी आपलं नाक खाजवलं आहे हा अपमान आम्ही सहन नाही करणार अशी मोठमोठी भाषणं देतात आणि लोकांना वेळ करतात उन्मादी बनवतात आणि त्या उन्मानानंतर हाच त्यांचा हुकुमशाह होता हाच त्या लोकांवर ते प्रयोग करतो असा हुकुमशाहचा एक अभ्यास केला होता आता ह्या सगळ्या याच्यामध्ये मान मानव हा आहे असा आहे आपणही त्याचंच निसर्गाचा आपत् आपणही मानव आहोत तर अशा सगळ्या डोक्यातून जे संघर्षाचे मुद्दे आहेत ते घेऊन न्यायापर्यंत कसं जायचं हा माझ्या माझ्या पुढे तुमच्या वयात असलेला पडलेला प्रश्न आणि मग ते मी सगळ्यांना जायचो तर आम्हाला कम्युनिस्टांच्या पार्टीत गेलो त्यावेळेला मोठे नेते होते म्हणजे आत्ता इतके लहान नेते नव्हते कम्युनिस्ट काय समाजवादी काय त्यावेळेला एस एम होते तर त्यांना असं विचारायचो की मला माझं गाव बदलायचं आहे माझं गावामध्ये शंभर टक्के गुलाम आहेत म्हणजे मतदान बैल जोडीला असायचं था ठकाक था। ठकाक मतमोजणीच्या दिवशी शंभर टक्के बैल बाहेर पडायचे मतपेटी <laughs> आणि कुठं बूथ नाही प्रचार नाही काही नाही इतकं फिडल आहे जिवंत अजून बापूसाहेब देशमुख म्हणून तेच तालुक्याचे सभापती ते म्हणतील तोच आमदार होणार काहीच नाही मुकेच होते म्हणजे लोक प्रजा होते आणि लोकं म्हणायचे मग गाव देशमुखी आहे म्हणून ते एक असलं पाहिजे त्यात काय बिघडलं म्हणजे लोकच म्हणतात आता हे याच्यावर अभ्यास करा आपलं गाव बदलायचं तर मी कम्युनिस्ट नाव चला म्हणजे वर्ग लढा करा तर म्हटलं माझ्या गावात वर्गच नाही आहेत की हा मालक वर्ग असा फॅक्टरीतला दुसरा कामगार वर्ग आणि कामगार क्रांतीचे अग्रदूत राहतील ह्या एका कल्पनेत इतके अडकलेले ते ऑब्सेशन झालेलं हे मला डॉक्टर म्हणून सायकोलॉजी कळते की हा त्यांचा सिद्धांत नसून हे ऑब्सेशन आहे झालं बरं ते कुणीतरी मांडलेलं तुम्ही ते अप्लाय करताना ते पाहिलं पाहिजे ना चुकाबरोबर त्यामुळे अहो माझ्या गावामध्ये वर्गच नाही कामगार वर्गच नाही मग ते म्हणे नाही 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 आम्हाला माहिती आहे म्हणे की रस्त्यावर असं आणि फेकून असं टाकतात खड्डे पडले की पूर्वी मुरून टाकायला असायचे लोक त्याला मैलकुली म्हणायचे मग तुझ्याकडे चार मैल दिले इथं कुठेही खड्डा पडला की तू टाकायचा आपोआप ॲटोमॅटिक आप, म्हणजे तेव्हा जी सी बी असलं काय नव्हतं तर त्या मैलकुल्यांची युनियन बांधली आता त्या मैलकुल्यांची युनियन बांधली तर असे मैलकुली किती येणार जास्तीत जास्त माझ्या गावाच्या अवतीभोवतीच्या रस्त्यावरती दहा बारा आणि ते दहा बारा तर रोज मालकांना रामराम करतात खाली वाकून त्यांच्या पायावर डोकं घासतात त्यांच्या डोक्याला घट्टे पडलेत लोकांच्या तर कसं वर्ग लढवणार म्हणून मला सांगा मग वर्गलढा तो मुंबईत होईल अमुक होईल आपण मला माझं गाव बदलायचं आहे ना त्याच्यात काय करायचं तर तिथे काय उत्तर आणि समाजांकडे गेलं की पन्नालजीने मला सांगितलं एवी तेवी तू डॉक्टर झाला आहे तर गावामध्ये तू दवाखाना काढ विधायक काम कर म्हटलं गावामध्ये दवाखाना काढ विधायक काम कर आणि परत हे मी करू मी चक्रव्यूहात अडकेन माझा अभिमन्यू होईल अडकलो की अडकलो कारण एक दिवस मी ग काही जर यांच्या विरुद्ध बोललो तर त्यांची ताकद अशी की एक बाई ते सांगेल ते येईल ती, ती माझ्यासमोर पोलकं फाडेल आणि बाहेर येऊन बोंब मारेल आणि लगेच यांचे गुंड येऊन मला मारतील हे मला प्रॅक्टिकल दिस मग मग असं लक्षात आलं की यांना ग्रामीण भागाची माहितीच नाही आहे आणि हे विधायक वगैरे असं काहीतरी म्हणजे मग असं आहे का की मागच्या पिढीला पुढच्या पिढीला ज्ञान द्यायचंच म्हणून हे देत आहेत का काहीतरी देत आहेत म्हणजे होमिओपॅथी बघतो याने बरं वाटत नाही ॲलोपॅथी नाही होमिओपॅथी आयुर्वेद काहीतरी द्यायची मुळी नाही हे सगळं तपासून पाहायला पाहिजे आणि त्या काळात हे पुस्तक हातात पडलं आणि मग एक खात्री झाली म्हणजे बराच विचार करून खात्री झाली की सत्याग्रहे संघर्षातून अन्यायविरुद्धच्या संघर्षातून न्याय प्रस्थापित करण्याकडे जाण्याचा लेटेस्ट मार्ग आहे अत अत्याधुनिक आहे म्हणून आपल्या पिढीच्या जवळचा आहे म्हणजे माझ्या पिढीच्या जवळचं असं मी मानलं मग असं लक्षात आलं की हे जर गांधींनी सांगितलेलं आहे तर गांधीवादी का नाही करत असं आणि आम्ही काय म्हणायला लागलो अन्यायविरुद्ध संघर्ष तर गांधीवादी मागून म्हणायचे नक्षलवादी आहे कारण त्यावेळेला फॅशन होती नुकतंच नक्षलवाद सुरू झाला होता नक्षलवादी आहेत नक्षल हे संघर्षाला नक्षलवादी कसं म्हणतात आणि हे तर गांधीवादी आहेत आणि मग कसा करायचा संघर्ष असा विचारला ते एक असं वाक्य टाकायचं आमच्या हात उगारण्यासाठी नसतात हात उभारण्यासाठी असतात म्हणजे काय कळलं म्हणजे हे हात आहेत माझ्या अंगावर कोणी आला तर ते उघडले जातील आणि कोणी जर म्हणायला मदत दे तर हात त्याची मदत दिले येतील हाताचा दुहेर उपयोग आहे ना तुम्ही एका मध्ये फिक्स करून माझा हात पांगळा का करता पांगळा सोडणार ना स्वतःला म्हणजे जसं शरद पवार तिकडे सांगतो की आयडिओलॉजीने आपणच बंधनात राहतो आणि तो आपलं एक नैतिक अंग नष्ट करतो तसंच जेव्हा गांधीवादी सांगतात की संघर्ष करणं म्हणजे हे हे काय भानगड आहे म्हणून त्याचा शोध घेतल्यावर असं लक्षात आलं की विनोबांनी पदयात्रा करून जगातला महत्त्वाचा चमत्कार केला जगात कोणी काही देईल पण प्रॉपर्टी देत नाही कोणी कोणाला आणि त्यांना ते रेड्डी नावाच्या माणसाने तेलंगणामध्ये मा सांगितलं माझी देतो मी त्यांचं म्हणणं असं ते गावातल्या नाहीये आणि लढा करायचा नाही हे ठरलेलं आहे तर मग वर्ग नष्ट करूयात ना म्हणून त्यांनी सरोदय सांगितला सरोदय म्हणजे वर्गविहीन समाज तर मग ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन द्यायची तर हे मिळेल का नाही म्हणून ते असं चाचपडत होते आणि त्याच्यामध्ये तो एक रेड्डी नावाचा जमीनदार म्हणला माझी जमीन दिली शेतमजुरान आणि तिथं त्यांना साक्षात्कारी ज्ञान झालं साक्षात्कारी ज्ञान हे फक्त भारतीय कल्पनेवर का पाश्चिमात्यात नाही ते तर्काने जायचं म्हणतात म्हणजे तर्क म्हणजे कसं की एक कावळ्यासारखा का प्राणी दिसला त्याचे गुणसारखे दुसरा तसा दिसला आणि या सगळ्यांचा रंग काळा आहे म्हणून कावळा काळा असतो हे तर्कमान एक अनुमानशास्त्र आहे अनुमानशास्त्र म्हणजे कसं की हे असं असावं हे नक्की म्हणजे हे भरोसेबद्दल वाटतं म्हणजे कसं की वडील म्हणाले हा माझा मुलगा आहे तर त्याचं फक्त म्हणणं आहे पण आई म्हणाली तो माझा मुलगा आहे आणि हे त्याचे वडील आहे तर अनुमानशास्त्राने म्हणता येईल की ते त्याचे वडील आहेत कारण आई सांगते तर आईचा मुलगा असतो वडिलांचं एक थापय असू शकते हा माझा मुलगा आहे पण हा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला आणि हे त्याचे वडील आहेत तर अनुमान आई सांगते म्हणून तो आहे याला अनुमान शास्त्रांनी ज्ञान मिळवणं आणि तिसरं आहे साक्षात्कारी ते फक्त भारतातल्याच लोकांना झालेलं आहे म्हणजे गौतम बुद्धांना बोधी झाली प्राप्त त्या बोधिवृक्षाखाली वगैरे असं तर हे असे काहीतरी एकदम साक्षात्कारी ज्ञान होतात लोकांना असं आपल्याकडं म्हणजे काय की खूप आपण त्याचं थिंकिंग चाललो थिंकिंग चालवलं की होतं मला असं झालं नाही कधी कधी थोडा फ्लॅश आला की अरे हां पण ते असं लक्षात येतं की त्याचं ओरिजिन मूळच्या आपल्या उत्तर मिळत नाही उत्तर मिळत नाही म्हणून आपण जे पुन्हा पुन्हा विचार करतो त्याच्यातून कधीतरी तो फ्लॅश येतो पण असं काहीतरी साक्षात्कार करून संपूर्ण ज्ञान मिळतं हे खरं नाही आहे तर इकडे गांधीवादी म्हणत आहेत की तुम्ही संघर्ष करता हे चूक आहे इकडे समाजवादी म्हणत आहेत अप्रत्यक्षरित्या अप संघर्षाला नकारच देत आहेत ना ते म्हणत आहेत की विधायक काम कर आणायचे तू डॉक्टर आहे खेड्यात आहे म्हणून खेड्यात जा आदिवासी जा आणि मग असं लक्षात आलं की जगातल्या क्रांत्या ज्या झाल्या आहेत त्या गर्भामध्ये बदल व्हावा लागतो म्हणजे आदिवासी आपल्याकडे वीस टक्के आहेत पण ते परिगावर राहतात महादेव कोळी आम तर महादेव कोळ्यातून क्रांती कशी होईल इथला मराठात जर क्रांतिकार झाला तर मरा क्रांती होईल हे नक्की इथपर्यंत आम्ही कन्क्लुजन आलो होतो आमच्या चर्चेतून कारण तो गाभ्याचा आहे म्हणून गावगाड्यात जर क्रांती झाली म्हणजे मेन गावगाडा जातीबद्ध असा जो आहे आणि तो नेमका आमच्या गावचा होता तर इथल्या मराठा मंडळींना देशमुखांच्या अन्यायाच्या विरुद्ध उ उठवलं मालकाच्या अन्यायाविरुद्ध तर आपल्याला क्रांतीचा फ्लॅश मिळेल इथे कशी क्रांती भारतात करायची पण बाकीचे त्यावेळेला आमच्या बरोबरचे काही लोक आदिवासीत काम करायला होते आय 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 टीचे लोक कुमार शेराकळ वगैरे अच्युत गोडवले आता लिहितो ना तो ते गेले होते तिथे आणि ते स्वतःला डी क्लास व्हायचं म्हणून सकाळी आदिवासींप्रमाणे नदीवर जाऊन आंघोळ करायचे गारपणे हे सगळं आय टीचे चांगले घरातले श्रीमंताची पोरं म्हणजे आता सुद्धा ते बिस्तरीशिवाय पाणी पित नाहीत तर ते अशी मुलं तिथं जायचे म्हणजे एक प्रेरणा असते त्या वयामध्ये काहीतरी भव्य दिव्य करायचे असं माझं लाईफ हे मामुली नाही जगायचं इतर मानवांपेक्षा भव्य दिव्य पाहिजे की इतर मानवही वंदन करते मेल्यावर सुद्धा अशी आकांक्षा असते ती आपल्या मृत्यूवर मात करण्याची आकांक्षा आहे कीर्ती काय मृत्यू मात करायचे तर ते गेले तिथे आणि ते फेल झालं ते गेले गेल्या लोकांनी प्रचार काय केला हां सकाळी आदिवासी बाईचं नग्न दर्शन झाल्याशिवाय यांचा दिवसच चालत नाही म्हणून नदी धुंडातात कुठे बाई आंघोळ करते का आणि हे काय म्हणतात आपण डी क्लास व्हायचं हो इथे जर जनता गारपणाने नदीवर आंघोळ करते तर आपण नदीवरच करायची आंघोळ आपण गिझर लावून वगैरे असलं काही करायचं नाही म्हणजे तुमचे सगळे अर्थ उलटे करू शकतात आणि तिथलं संपलं त्यांचं प्रसिद्ध प्रयोग आहे शहादा प्रयोग म्हणतात त्याला आता ह्या सगळ्यामध्ये काय शास्त्र शोधायचं आणि मी स्वतः गांधीवादी नाही तुमच्या वयात जे असतं तेच माझ्या वयात था, होतं सामर्थ्याची पूजक असतो आपण ह्या वयामध्ये हिटलरही आवडतो लेनेनही आवडतो मोदी आवडतो तर ह्या सगळ्याच्या मागे लसावी काय लसावी मसावी काढताना पण गणितात तो म्हणजे सामर्थ्य पाहिजे का कुठं ना कुठं तरी आपल्याला वाटत असतं की आपल्या वडिलांनी जे संस्कार केले घरात आणि वडील ग्रेट होते म्हणून आपण ऐकले तर कदाचित जगामध्ये आपल्या वडिलांपेक्षा अधिक सामर्थ्यवान माणसं सा आहेत त्यावेळेला आपली सामर्थ्याची फायनल कल्पना तेरा चौदा वर्षापर्यंत ती आपले डॅडी पप्पा बाबा तात्या मा काय असतात त्यांना ते म्हणजे ग्रेट कारण त्यांचं सगळं ऐकतं ते आपण पाहिलं असतं पण आपलं जग लहान असतं म्हणून त्या लहान जगात वडील पॉवरफुल असतात आणि आता पुढचं जग झाल्यावर लक्षात येतं की वडिलांनी सांगितलेलं कमी पडतंय आणि मला तर सामर्थ्यवान व्हायचं आहे म्हणून सामर्थ्याची पूजा करणं आर एस एसची जी निर्मिती आहे पंचवीस सालची ती सामर्थ्याची पूजा म्हणून ती शिस्त ते फुर्र म्हणलं की दक्ष केलं पाहिजे फुर्र म्हणलं की उपविष की सगळ्यांनी खाली बसलं पाहिजे मजा येते ना दक्ष एक हजार लोक खाली उभे राहतात उपविष्य खाली बसतात आणि शरीराला जर मी कंट्रोल करतो तर शरीर आणि मन जोडलेलं आहे त्याला सायकोसोमॅटिक नातं म्हणतात हिटलरने सगळ्यात जास्त प्रयोग केले जगात की शरीर कंट्रोल करता करता त्याचं मन कंट्रोल करायची त्याच्या मनाला सवय लागते की मन कोणाच्या तरी ताब्यात द्यायचं जर शरीर ताब्यात दिलं छान छान मी दक्ष म्हणलं की तू बसला एखादा मध्येच दक्ष म्हणलं की उभा राहिलात एखादा उशीर केला ए तो उशीर केला त्याची सगळ्या लोकांमध्ये बदनामी करायची की तो दक्ष ऐकले की लगेच उठतो उपविष म्हणले की लगेच बसतो आणि होता होता त्याचं मनही आदेशवादी होतं आदेश आला की त्याप्रमाणे त्याचा तो चर्चाच करत नाही जसं दक्ष आणि उपविशाला प्रश्न विचारायचा नसतो तसं आदेशाला प्रश्न विचारायचा आणि हळूहळू प्रश्न विचारण्याची फॅकल्टी नष्ट होते असे फॅकल्टी नष्ट झाले लोक म्हणजे स्वयंसेवक म्हणजे असा गड्डा तयार होतो आणि आदेशाला उतरायला जसं हेलिकॉप्टरला हेलिपॅड लागतं तसं एक डोक्यात तयार होतं ते तयार झालं की मग तो बाकी नॉर्मल असतो चांगला माणूस असतो माणूस म्हणून पण आदेशाला की तो वेगळा होतो म्हणजे आपल्याशी बोलता बोलता एकदम तो वेगळा वागायला लागतो तर तो म्हणतो की तू संघाचा संशोक नाही तुला दक्ष आलेलं कुठं आदेश मला आला म्हणून मी वेगळा आहे आणि लगेच त्याचं तर आपल्यात अंतर पडतं अरे आपण सारासार एकमेकाशी विचार करत होतो त्याचं काय झालं तर हेही आम्ही आजूबाजूला आजू आजू पाहत होतो म्हणून सावरकर आवडायचे कारण सावरकर सामर्थ्याचे पूजेत होते हिटलरे आवडायचा तुंग आवडायचा लेनिन आवडायचा आणि मग आम्ही म्हटलं की हे सगळे असे वेगवेगळे का आवडतात गांधीने आवडायचा कारण गांधी आपल्याला अहिंसा शिकवतो आणि सामर्थ्यपूजेपासून दूर नेतो पण सत्याग्रहशास्त्रामध्ये युद्धशास्त्र आहे हे कळलं होतं आणि ते लेटेस्ट आहे तर मग आम्ही असं ठरवलं की याला ट्रायल देऊन बघू आणि हे सगळं डोक्यात आलेलं असताना आम्ही एकेका पक्षाचा अभ्यास केला म्हणजे उगच असं नको हो की आपल्या इंडिव्हिज्युअल करता किंवा आपल्या अहंकाराकरता आपण संघटना देऊन राष्ट्रसेवा दल होतं समाजवादी आम्ही विचारानं समाजवादी झालो होतो पण आम्ही प्रत्येक ठिकाणी तिथे गेलो आम्हाला असं लक्षात आलं की यांचे परिवार झालेले आहेत म्हणजे याच्यात प्रवाह नाही पाण्याला सर्व बाजूनी मर्यादा आला की त्याला काय म्हणतो आपण डपक म्हणतो आणि प्रवाहामध्ये सारखं पाणी बदलत असतं पण आपल्याला प्रवाह करायचा का डपकं करायचं चा। ह्याच्यावर आम्ही चार, चार पाच दिवस चर्चा करत। करतो आणि मग प्रवाह करायचा ठरवलं मग प्रवाहाचे नियम मानायला पाहिजे पुढचा पुढेच राहणार लेटेस्ट त्याच्यामध्ये येणार तर आपल्यापेक्षा जे धाकटे आहेत त्यांना सदैव सन्मान द्यायचा म्हणजे ते बुद्धिमान आहेत वगैरे असं सिद्ध होण्याच्या आधी असा प्रश्न झाला तर हो आधी कारण ते उत्क्रांतीच्या प्रवाहामध्ये सर्वात पुढचे ते आहेत त्यामुळे त्यांची बुद्धी जास्तच आहे तेही श्रद्धा आपल्याला ठेवता येते का वगैरे आणि असं झाल्यानंतर सत्याग्रहाचं आम्हाला कळलं की हे युद्धशास्त्र आहे पण हे तर बंद झालेलं आहे बंद का झालं आहे तर आचार्यविनोबाला नको होता संघर्ष कारण वर्गलढा नको म्हणायचा आणि सत्याग्रहामध्ये अन्याय भिन्न तर त्या रेड्डींनी ज्यांनी समजा काय एक हजार एकर जमीन दिली त्याच्या अन्यायाविरुद्ध कसं बोलायचं म्हणून त्यांच्यापुढं तो, त्यां तो प्रश्न आला तर मी साहजिक म्हणतो की त्याने सत्याग्रहाला कमी किमान काँग्रेसवाल्यांना सत्याग्रह नको नको होता जे गांधीवादी शिष्य होते त्यांचं म्हणतो मी कारण त्यांना सत्तेत बसायचं होतं त्यांना सत्य नको होतं सत्या का सत्य 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 मिळेल जेव्हा ते म्हणायचं आणि ॲक्च्युअल ऑपरेटिंगमध्ये सत्ता मिळवजेवं ते करायचं तर त्यांना सत्याग्रह कशाला पाहिजे होता तो, तो टोचला असता अस्थिरता त्यांना स्वतःला आली असती मानसिक असते जर गांधीवाद मानलास म्हणून त्यांनी सोडला होता आणि त्यांनी काय केलं की साधारण बेताबात्याच्या बुद्धीचे लोक आहेत फार महत्त्वाकांक्षी नाही आहेत प्रत्येक गोष्टीचा छडा लावत नाही आयडियाज तपासून घेत नाही अशा लोकांना आश्रित करून टाकलं त्यांना आश्रम काढून दिले जागा दिल्या मठ दिले आत्ता तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रात गांधीवाद्यांकडे जास्त जागा आहेत आमची जागा दहा एकर बारा गुंठे पुण्यात कोणाकडेही नाही वर्ध्याला काय अशी दोनशे तीनशे एकर आहे म्हणजे अशा जागा काँग्रेसवाल्यांनी द्यायला मदत केली आणि तू त्या गोठ्यात राहा आणि तू काँग्रेसवाले चांगलेच असं म्हण मग तो त्याचं मन बंड करून उठतो मग मी गांधीवादी कसा सत्याग्रह न करता तर तू असं कर तू खादी घालत जा तू चहा पीत नको जाऊ शक्य असलं तर चप्पल नको घालत जाऊ आणि सांगा मी गांधीवादी आहे आता इथं तुम्ही आलात आणि एखादा गांधीवादी आला आणि मी त्याला सांगितलं की मुलं चांगलीच बोहा अण्ण्याविरुद्ध लढत आहे तो इतका अस्वस्थ होतो तो मी इकडे तिकडे गेलो की तुम्हाला बोलणं ए इकडे तू काय घातलं जीन पॅन्ट घातली ना हां तरी डॉक्टर बाबट तो म्हणतो की हे गांधीवादी आहे म्हणजे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणं किंवा इतर गांधीवादी मुले सत्य अहिंसा त्याचं दुय्यमत्व आहे आणि रिच्युअलला महत्त्व आहे आणि एक भन्नाट आयडिया डोक्यात त्यांच्या घातली आहे सभय भूमी गोपालकी ही फार सुंदर कल्पना आहे की ही पृथ्वी काही कोणा एकाच्या बापाची सातबाऱ्यावरच्या ह्याच्यावरची नाही आहे पण त्याचं त्यांनी काय केलं जे जे गांधींची पाठी लावलेली मालमत्ता आहे ती माझ्या बापाची आमच्या इथे येऊन भाषण केली हे गांधी स्मारक कधी आम्हाला आमचंच वाटतं उद्या आम्ही इथे येऊन काही करू म्हणजे अहो काही कसं करा मी अध्यक्ष आहे ना का त्याची काही डिसिप्लिन आहे काही पद्धत आहे बरं का तर ते म्हणलं नाही जे सभयभूमी गोपाल की त्या तत्वाचा भाग जिथे जिथे गांधींची पाठी आहे ते तेथे माझ्या बापाची आहे आणि असं तिथले चार पाच आणले तुला काय वाटतं तुला काय वाटतं आता हा त्याचा बाप असल्याने बरोबर आहे बरोबर आहे बापाची म्हणजे त्याची सुगंधरण म्हणून आला होता दिल्लीचं तर म्हणलं पा मी बालवाडीतला गांधीवादी नाही आणि तुमच्या सर्टिफिकेटच्या अजूबात अजिबात हे नाही मटण जरी खाल्लं आणि जर पण करेक्ट पॉलिटिकल भूमिका घेतली करेक्ट करेक्ट पॉलिटिकल भूमिका पॉलिटिकल करेक्टनेस हाच सास समजतात म्हणजे आजच्या काळामध्ये कुठलं त्या स्त्रियामुळे पुरुष बिघडलेत हे सनातन वाक्य आहे स्त्री म्हणजे अग्नी आहे पुरुष म्हणजे लोणी आहे हां म म्हणून तो वितरतो तो आता तो तेच बोलला ना की मी का केले रे तर ह्या मुलींच्यामध्ये रात्री फिरणं रात्री बेरात्री नंतर कपडे उघडे टाकणं त्यामुळं पुरुष पेटतात आणि विशेषतः आपला उष्ण हे पुरुष आर्ग्युमेंट त्याच्यातलं नाही उष्ण हे जास्त होतं म्हणून इथं पुण्यात मिटिंग झाल्या शिवाजी मंदिरमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या म्हणून पुण्यामध्ये ही नाटकं नाही चालली पाहिजे म्हणजे खरं नाटक बंद पाडण्याची आमची ताकद आहे तर पु भारत हा उष्ण कटिबंधातला देश आहे <coughs> म्हणून याच्यामध्ये अशी नाटकं नकोत की ज्याच्यामध्ये स्त्रिया पुरोगामी होतात त्या कंट्रोलमध्ये राहणार नाहीत उष्ण देशामध्ये स्त्रिया कंट्रोलमध्ये ठेवावं लागतात लहानपणी ती बापाच्या कंट्रोलमध्ये पाहिजे तरुणपणी ती नवऱ्याच्या कंट्रोलमध्ये पाहिजे आणि म्हातारपणी ती पोराच्या कंट्रोलमध्ये पाहिजे ती कंट्रोलमध्येच पाहिजे ती डेंजरस आहे आहे ती तर ते रेपिस तेच म्हणतात हे रेपिसचं आर्ग्युमेंट आहे तर हे सनातन आहे तर आता ह्या आशा याच्यामध्ये मी हात्यार शोधत होतो की प्रश्न सोडत जात मग अडुसठ साली पुण्यामध्ये शंभर डिग्री शंभर रुपये फी वाढली शंभर रुपये काही जास्त नव्हते हो आता मी सत्याग्रह शास्त्राकडे येतो ते पुस्तक घेऊन केलं मला माहीत नाही आहे पण गांधींचा फक्त एक प्यारा आहे की सत्याग्रही आंदोलन हे पाच अवस्थामधून जा जावेच लागते त्यातली कुठली अवस्था कमी जास्त केली तर यशापर्यंत पोहोचणार नाही म्हणजे पाणी शंभर डिग्रीला उकळते हे जसे वैज्ञानिक सत्य आहे तुम्हाला वैज्ञानिक सत्याच्या तीन कसोट्या असतात हे माहीत असेल परत रिपीट करतो की मे मी जे सत्य सांगतो अरे सत्य सत्य म्हणजे सत्य म्हणजे काय तर सत्य म्हणजे ते वैश्विक असलं पाहिजे म्हणजे हे सत्य जे मी सांगतो आहे ते भारतात पुण्यात माझ्या गल्लीत आहे पण ते दुसरीकडे नाही so तसं तर दॅट इज नॉट ट्रूथ तर वैज्ञानिक सत्य म्हणजे आता एक पाणी शंभर डीला उकळतं आहे हे उदाहरण घेऊयात तर पाणी जर माझ्याकडे शंभर डीला उकळलं असं तुम्ही म्हणालात माझ्या खोलीमध्ये मी हीटर लावला आणि नंतर थर्मोमीटर लावलं तर शंभर डीला उकळत होतं तर ते, ते नायजेरियात ते उकळलं पाहिजे अमेरिकेत उकळलं पाहिजे भारतात सर्वत्र उकळलं पाहिजे रशियातही उकळलं पाहिजे कम्युनिस्ट रशिया भांडवलशे अमेरिकेत आणि टू डे बेटावरही उकळलं पाहिजे नगण्य बेटावर शंभर डिगलाच उकळलं पाहिजे कसोटी नंबर एक कसोटी नंबर दोन त्याच्यात काल सातत्य पाहिजे म्हणजे आज ते शंभर डिगला उकळते मग उद्याचं नाही बस सांगता येत किंवा मागे नव्हतं उकळत तर तुला माहीत नव्हतं तरी ते शंभर डिगलाच उकळत होतं आणि आने पुढे अनेक लोकांना ते माहीत नसलं तरी शंभर डिगलाच उकळणार आहे तर सत्याची कसोटी नंबर दोन आणि सत्याची तिसरी कसोटी आहे ते मानवी इच्छेच्या निरपेक्ष असतं म्हणजे सत्य ही अशी गोष्ट आहे की ती मॅनिप्युलेट नाही करता येत अनघड दगड असतो त्याच्यावर घाव घालून त्याचा कोपरा तयार केला जातो किंवा मूर्ती तयार केल्या सत्याला घडवता येत नाही जेथे जेथे डावपेज असतात तेथे तेथे सत्य नसते असं महाभारतामध्ये भीष्माचारीन म्हटलं आहे कारण ते घडवलेलं आहे घडवलेलं असं काहीही नसतं सत्याची तिसरी स्टेज मानवी इच्छेचा त्याच्यावर परिणाम होत नाही म्हणजे आपण असं म्हणलं की पाणीसाहेब जरा सारखं सारखं शंभर डिग्रीला उकळणं म्हणजे किती आहे जरा आज मी म्हणतो पंच्याण्णव डिग्रीला उकळा किंवा म्हणाला शंभर सोडून काही एकशे पाचला उकळा तरी पाणी शंभर डिग्रीलाच उकळणार तुमच्या इच्छेचा त्याच्यावर परिणाम होत नाही वैश्विकता काल सातत्य म्हणजे मी मेल्यावरच येऊ करणार मी जन्माच्या आधी ते उकळत होतं आणि मा कोणा कुठल्याही मानवाच्या सातशे कोटीपैकी एकाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही त्याला वैज्ञानिक सत्य म्हणतात आता हे सत्य प्रस्थापित करण्यासाठी आणि आमच्या डोक्यात काय होतं की माणसा माणसामध्ये मा अंतर पडले तर माणुसकीचा लोप होतो अगदी ढोबळ मग माणसांचा अंतर कमी करणे म्हणजे क्रांती आता या क्रांतीला सहजसहजी कोण तयार होईल कारण गावाचे लोक म्हणतात की ते नशिबानेच असतंय ते, ते मालकांनीच देशमुखांचंच दे, गाव आहे गावाला देशमुख आहे म्हणून देशमुखशाही म्हणून इथं लोकशाहीचा संबंधच येतो कुठे इथे गाव देशमुखाचं म्हणून गाव एकमुखाचं असं जर आहे आणि हे आपल्या नशिबातच आहे तर ह्या सगळ्या कल्पना माणसा माणसातलं वाढवलेलं अंतर कायम ठेवण्याकरता परंपरेनं वरच्या वर्गाने तयार केलं म्हणजे आता आमच्या गावावर असं लिहिलेलं असायचं बा फक्कीनं राव करील ते गाव करील काय म्हणजे एका माणसाचं महत्त्व मग आता आमच्या काळात आम्ही लिहायला पाहिजे गाव करील ते राव थोडाच करू शकतो असं म्हणजे कोण मोठं आहे हे माणसं माणसं अंतर पडलेलं आहे तर हे आंतर कमी पडणे म्हणजे क्रांती आणि मग रशियन क्रांतीचा अभ्यास केला चीनच्या क्रांतीचा अभ्यास केला तर तिथे हिंसा झाली म्हणून आपल्याकडे हिंसा केलीच पाहिजे तर याचा दुसरा दोष असा आहे की हिंसा म्हणजे क्रांती तर असं नाही होत हिंसा प्रतिक्रांतिकार काही करतात ना आता अण्णा पानसरे किंवा नरेनला जी हत्या केली ती कुणी केली ती काय क्रांती काय हिंसा म्हणजे क्रांती असं समीकरण केलं तर किती ते मूर्खपणाचं आहे मठ्ठपणाचं आहे क्रांती नेहमी प्रतिक्रांतिकारकच करू शकतात मग रशियात क्रांती क्रांतीमध्ये हिंसा घडली हे खरं आहे चीनच्या क्रांतीत घडली क्युबाच्या क्रांतीत घडली व्हिएतनामच्या क्रांतीत घडली त्याचा अभ्यास केल्यानंतर ती हिंसेपासून त्यांनी सुरुवात नव्हती केली त्याने माणसा माणसाचे अंतर कमी करण्याकरता म्हणून केलं आणि त्यावर वा ज्या वर्गाला क्रांती नको होती त्या प्रस्थापित वर्गानं प्रतिगामी वर्गानं हिंसा केली त्याच्यापासून फक्त यांनी बचाव केला ओके okay. मग भारतामधलं एकमेव लढा असा आहे स्वातंत्र्याचा की सत्तांतर इथे निशस्त्र पद्धतीनं झाला म्हणून जग त्याच्याकडे फार एक युनिक गोष्ट म्हणून पाहतं आणि ब्रिटिशांचा सत्कार करून त्यांना घालू हे तर फारच विलक्षण वाटलं सगळ्यांना आणि वाटलं नेल्सन मंडेला म्हणून त्याने आपली सगळी घटना घेतली आणि गोऱ्याला सांगितलं तुम्ही चारशे पन्नास वर्ष अपरथीड वंशभेदानी आमचं नुकसान केलं आणि आता तुम्ही घाबरून पळून जाऊ नका माझ्या पुढे गांधी आहेत आणि गांधींनी लॉर्ड माउंटबॅटनलाच राष्ट्रप्रमुख केलं हंगामी काळात हंगामी सरकार असताना माउंटबॅटन होते घटना तयार होईपर्यंत तर तसं आम्ही तुम्हाला सांगतो की आणि ते नंतर पाठवले तरी म्हणजे जसं का अगदी असं मुलगी सासरी पाठवल्यासारखं ब्रिटिशांना पाठवलं आपण नाहीतर पराभूतांवर हाल हल्ले करणं आणि परत ते बीज नाही आलं पाहिजे टोळ्यांचे संघर्ष पाहिले मानवी जीवनातले राजांचे पाहिले राष्ट्राचे पाहिले तर बीज ठेवायचं नाही म्हणून पराभूताला संपूर्ण मारून टाकायचं असताना हे वेगळं काय घडलं इथे आणि म्हणून त्यांनी आपली राज्यघटना तिथे घेतली ते म्हणाले तुम्ही जाऊच नका तुम्ही राहा इथे इंग्रजांना तर जायला देश होता त्यांचे पोरवाळे तिकडे होते नातेक होते पण तुम्ही जर साडेचारशे वर्षापूर्वी आपापला देश सोडून आलेले गरीब पण धाडशी माणसं होती त्यांच्या गावात ज्या ज्यांच्या गाव राष्ट्रात ज्याला मान आहे ते नाही इकडे यायचे इंग्रजांचे सुद्धा थर्ड लेट लोक इथे यायचे नंबर एकचे लोक तिकडे लॉर्ड वगैरे व्हायचे दुय्यम दर्जाचे माणसं इथे यायचे फक्त काही ठराविक व्हायसराय वगैरे तिकडे लॉर्ड वगैरे असायचे माउंट बॅटन राणीचा नातेवाईकच होता एवढेच लोक बाकीचे कुठले तिथं पोट भरत नाही म्हणून आलेले तर तुम्ही आता आले आणि तुम्ही तुमचं मूळ देशाचाही कॉन्टॅक्ट तोडला आहे साडेचारशे वर्ष इतक्या पिढ्या होऊन गेल्या दहावीस तर तुम्ही आता इथेच राहा आणि आपण एकमेकांना फक्त वंशभेद न करता राहू म्हणजे तुम्ही केला म्हणून परत आम्ही करणार असं नाही तर हे जगातलं एक विलक्षण वेगळं काहीतरी आहे आणि ते नेमकं आपल्या देशात याचं मोल आपण पाहिलं पाहिजे ते आम्हाला कळलं होतं आणि मग गांधींच्या सत्याग्रहाचं ट्रायल द्यायचे असं आम्ही मानलं नाही गांधीबाईचं नव्हतोच फक्त सत्याग्रहाला लेटेस्ट शास्त्र मान मानवाच्या इतिहासातलं आणि बॉम्बवर उत्तर म्हणजे बॉम्ब म्हणजे मागच्या शतकामध्ये दोनच महत्त्वाच्या घटना असं बोललं जातं जगात की एक बॉम्ब म्हणजे मानव माणूस मानु, किती वेळा आहे याचा अल्टिमेटली की ज्या तो दुसऱ्याचा नाश करण्याच्या नादामध्ये स्वतःचाही नाश करून घेऊन सर्व नाश करतो याचं उत्तम उदाहरण अटमबॉम्ब कारण आता आपण ॲटमबॉम्ब केला पाकिस्ताननी केला पाकिस्तानवर टाकायला बॉम्ब टाकायला पात्र शहरं लागतात तर त्यांची प्रगती एवढी झाली की चारच शहरं आहेत आणि आपली पंचेचाळीस आहेत ते तालिबानीला म्हटले लोक ते अमेरिका बंबाड करील तुमचे पूल उडून टाकील रस्ते उडून टाकेल हा 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 आम्ही पूल केलेच नाहीत आमच्याकडे प्रगतीच नाही आमच्याकडे रस्तेच नाहीत काय करणार अमेरिका हा 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 तर प्रगती झाल्याची आठवण टाकता येत नाही म्हणून आपण केला सत पाकिस्ताननी केला आणि आम्हाला अटल बिहारी सांगायला लागले की आपण आता महासत्ता होणार हास्यास्पद विधानं करतात आणि आपले साडेआठ कोटी मरणार वायुरूप होणार मरणार म्हणजे जखमी अंगावर जखमा वगैरे असं नाही पाणी पाणी असं नाही ट्रूर चालला जे जे निर्जीव आहे तेवढे शिल्लक राहणार वनस्पती सगळ्यांचं वायुरूप होणार आई म्हणेल मुलीला अगो तुझा झगा पेटला ते म्हणजे हो आई बघ तेवढं आई अगं तुझं लुगडं पेटलं दोघे होणार म्हणजे दुःख नाही कारण होताना फार दुःख होत नाही जखम तशीच राहिली तर हे पाणी करावं लागतं तर अगदी असं क्लिनिकल डेथ होईल समूहांचे तर ह्या ॲटम बॉम्बला मागच्या शतकामध्ये दोन महत्त्वाच्या घटना कोणत्या असं सांगा म्हटलं तर सांगतात की ॲटम बॉम्ब आणि दुसरं महात्मा गांधी म्हणजे ते खरंच सत्याग्रह की माणसं संघर्ष अन्याय करणार संघर्ष लागणारच आहे निरंतर तर त्याला असं शस्त्र की मारणारा आणि मरणारा दोघंही शिल्लक राहतील आणि करेक्शन झालेली असेल अन्याय दूर गेलेला असेल दोघं शिल्लक राहिले पाहिजेत हे झालं आता म्हणजे हे ह्या शास्त्राचं आहे बरं हे भारतातच का सुच भारतीय माणसालाच का सुचू शकलं त्याचं एक उत्तर आधी देऊन ठेवतो मग त्या चार अवस्था सांगतो चार पाच अवस्था काय ते जगामध्ये सत्याची कल्पना काय आहे म्हणजे मगा मी सांगितलं त्या सत्याची ती कल्पना अशी आहे म्हणजे सेमिटिक धर्म म्हणतात म्हणजे जी जूननी निर्माण केलेले जेरुसलेम गावात तयार झालेले आणि जे एकाच वंशाच्या लोकांनी तीन धर्म करून आपलं वाटळ करून घेतलेले तीन राष्ट्र झाली तयार जेरुसलेमला मी जाऊन आलो तर पण त्यांच्या आयडिया एक आहेत याच्यातून त्याच्यात खूप साधन आहे जुदाईझम ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम आणि तोच जगावर राज्य करतो हिंदूंचा काही कन्सेप्टनी जात नाही तिथे हे हिंदू म्हणतात पण हिंदू ही कन्सेप्टच नव्हते ब एक भारतात राहणाऱ्या लोकांच्या काही कन्सेप्ट तर आपल्याकडे वेद उपनिषदाच्या काळापासून आणि जास्त मध्ये सांख्य तत्त्वज्ञानात हे उत्तर आहे हे आम्हाला कुठं मिळायचे जेल आम्हाला हो व्हायचं ना तुम्ही त्या मानाने भाग्यवान नाही आहेत कार्यकर्ताना अलीकडे जेलच होत नाही कारण जे जेल झाल्याशिवाय तब्येत सुधारता येत नाही आंदोलनामध्ये बिघडलेली तब्येत तर अरविंद केजरीवालला तिथं जावं लागतं माझ्या मनात प्रश्न आला वेळ आहे हे आज जर जेलमध्ये असतं आम्हाला एकोणीस महिने सोळा महिने पाच महिने फसलाच तब्येत होऊन बाहेर यायचो लाल बुंद होऊन असा कारण कसं आहे की निकृष्ट जरी मिळालं तरी वेळेवर अन्न मिळायचं ना इतकं वेळ बाहेर कुठं खातो आपण करेक्ट वेळेला द्यायचं करेक्ट करेक्ट वेळेला विश्रांती बाहेर घेतो का आपण सहाला दरवाजाला कुलूप की सकाळीचा आपण आत एक डबल टेलर लगवी बिगवी काय बिष्ठा करायची ते करा आणि वाचन करा काही करा तर त्या काळात आम्ही मोठमोठे ग्रंथ अवघड ग्रंथ जे काय आपल्याला एरवी वाचायला जमत नाही ते त्यावेळेला वाचायचो तर वेद उपनिषदाचा अभ्यास केल्यानंतर आपली सत्याची कल्पना टोटली डिफरंट फ्रॉम वेस्टर्न वर्ल्ड वेस्टर्न वर्ल्डमध्ये सेमेटिक कल्पना आहेत सेमेटिक म्हणजे जीवनिर्मित जुदाईझम जीवनी काढला येशू ख्रिस्त नावाच्या जीव माणसानं ख्रिश्चनिटी काढली पण त्यांनी काय केलं ओल्ड बायबलला करेक्शन करून न्यू बायबल काढलं कन्सेप्ट त्याच आहेत म्हणजे आयडियांची जननी संकल्पना कल्पनेची जन आई संकल्पना त्या संकल्पना एकच आहेत ना आणि तिसरं इस्लाम निघाल्यानंतर तर बा बा याच्यामध्ये कोरोनामध्ये बायबलच्या कल्पना आहेत ओल्ड बायबलच्या आहेत न्यू बायबलच्या आहेत आणि हे तिघं इतके कट्टर झाले की एकमेकांचा जीव घ्यायला आले दोन हजार वर्षापूर्वी पूर्वी ख्रिश्चॅनिटी आली जेरुसलेममध्ये तेव्हापासून जेरुसलेम गाव रोज रक्तरंजित होते म्हणजे धर्माचं काय बघा एका गावाचे ड्रेनेज एक पाण्याची सिस्टीम एक रस्त्याची सिस्टीम एक एन्व्हायरमेंट एक वारं एक ऊन एक आणि त्याचे जॉर्डन सिरिया आणि इस्रायल असे तीन राष्ट्र झाले आणि असं चौक बदलला की राष्ट्र बदलायचं म्हणजे महा मी दाढीवाला असल्याने मुस्लिम क्वार्टर क्वार्टर म्हणायचं म्हणजे मुस्लिम चौकात चौक म्हणजे देश सुरू राष्ट्र सुरू <laughs> इकडं म्हणायचं श्लोम श्लोम म्हणजे जूनच्यामध्ये आणि त्या क्वार्टरला गेलं की म्हणायचं सलाम सलाम एकच आहे ना श्लोम आणि सलाम इकडं म्हणायचं डेबिट तिकडं म्हणायचं दाऊद म्हणजे काही तसं नावामध्ये सुद्धा फार नवीन असं काहीतरी वेगळं वेगळं क्रिएटिव्हिटी असंही काही नाही आणि ते ॲक्सेप्ट करायचे कारण तिथं दिलीप कुमारचा सिनेमा असायचा त्या भाषेत त्यांच्या पण दिलीप कुमार वगैरे असं पॉप्युलर आणि मग ते आपल्या इंडिया नाही म्हणायची इंडी इंडी ते लोक पोरं ओरडायची इंडी इंडी आणि बहुतेक मी मुसलमान असावा म्हणून अगदी स्वागतशील वगैरे आणि मग आपण त्यांना एक अगरबत्ती द्यायची अगरबत्ती आपलं खास की त्यांना म्हणजे असं पुरावा एक इंडियन माणूस भेटला हवा असं तर असो तर ह्या धर्माचं आमचं आकर्षण कमी झालेलं आहे हे लक्षात घ्या असं तो काळ आहे म्हणजे इतक्या गोष्टीतून मग ते सत्याग्रह समजतो आणि घटना अशी घडली की शंभर रुपये फी वाढली क ही पुण्यात कोणी केलं नाही तर गांधीजींच्या सत्याग्रहशास्त्राची पहिली अवस्था सुरू होते तिचं शीर्षक आहे उदासीनता म्हणजे उदासीनता असल्यावर तुम्ही कामाला लागलं पाहिजे पानसानेंची हत्या झाली म्हणून आम्ही ॲक्टिव्ह झालो तर ते सत्याग्रह पद्धतीनं पुढे नेणं फार कठीण उदासीनता म्हणजे मी आणि लवचट हो आम्ही दोघं चौघं आमच्या त्या पहिल्या सातच्या ग्रुपमधले आमच्याकडं सायकली घरी चोरून जायचं सा, सांगायचं सा, कॉलेजमध्ये काय अमुक आहे तर अमुक आहे आणि हॉस्टेलवर जायचं त्या पुण्याचं विद्यार्थी जगते व्हॉल्यूम त्याची लहान होती वीस पंचवीस हजार होते तर हॉस्टेलवर जायचं आणि गप्पा टाकायच्या आणि तिथं सांग सॉरी शंभर रुपये फी वाढली आहे काहीतरी करायला पाहिजे आपण इथून सुरुवात करायची उदास अवस्थेत म्हणजे मी करणारे आणि आय एम प्रोव्हाइडिंग सर्विस ऑफ सत्याग्रह असं नाही सत्याग्रहामध्ये समोरचा पार्टिसिपेट झाला नाही तर तो सत्याग्रह सत्याग्रही ही आजच्या भाषेतला शब्द वापरायचं सर्व्हिस प्रोव्हायडर नाही म्हणून शंभर रुपये वाढले रो काहीतरी करायला पाहिजे एवढं मी प्रस्ताव मांडला त्यामुळे शंभर रुपये तर वाढलेत त्या काळात शंभर म्हणजे आजचे समजा हजार झाले किंवा दहा हजार झाले हां मग आता महागाई वाढली तेवढं वाढणार तोच म्हणतो आहे ज्याच्यावर अन्याय झाला असं तो तर आता आम्हाला सत्याग्रह करायचा मग आम्हाला असं वाटायचं की हे काय बो आता थोड़ी -थोड़ी ते लोक देत नाही मग आम्ही जसजसे थोडे थोडे लोक मिळाले त्यांच्यात हे सत्याग्रहाचं म्हणून घ्यायचो आज आपण कोणत्या अवस्थेत आहोत शास्त्र आत्ता मी तुम्हाला देतो हे सगळ्यांना द्यायचं मी एवढंच कंपल्सरी युक्रेनची बाकीच्या तत्वापेक्षा त्या लढाईत आलेल्या लोकांना जे जे रोज एक पाच दहा पाच दहा मुलं मिळायची की मग त्यांना आम्ही सांगायचं आणि मग सगळे जमले की आज आपण कोणत्या अवस्थेत आहोत इतकं ते शास्त्र आहे की सगळे म्हणायचे उदासीनता का तर तो तोच म्हणतो की काय गरज आहे लढायची आणि आम्ही याला काय ठरलो होतं की जर गांधीवादी नाही म्हणत आहेत जर हे लोक कोणी सत्याग्रह नाही म्हणतात आणि पोलीस म्हण सत्याग्रह ते ब्रिटिश काळात होतं आत्ता नाही आता, आता काय संबंध तर आपण हे सत्याग्रह जिवंत करायचं बाजूला पडलेले शास्त्र आणि म्हणून त्याला फुल आणि सायंटिफिक ट्रायल द्यायचे कारण कुठल्याही प्रयोगाचं हे असतं की त्या प्रयोगाची शिस्त पाळल्यावर म्हणा की प्रयोग फेल झाला किंवा यशस्वी झाला प्रयोगाची शिस्त नाही पाळली आणि तुमच्या काही कारणाने तो फेल झाला आणि तुम्ही म्हणायचं की ते शास्त्र चुकीचं आहे असं नाही होता कामा म्हणून आम्ही अगदी रोज ते वाचायचं तर त्याच्यातून होता होता आम्ही स्वतः विकसित केलं ह्या कल्पना गांधींच्या सत्याग्रहाच्या कल्पना विकसित केल्या की आता या उदासीनतेवर काय उत्तर उदास सिनेहत्वर परत परत सांगा त्याला मग आम्ही त्याला जोडलो मग काय सांगायचं आर्ग्युमेंट असं युक्रेनची मीटिंग व्हायची शंभर दोनशे त्यास उद्यापासून हे सांगायचं काय अरे अशी जर फी वाढली तर आधी शिक्षणाचं महत्त्व नाही आपल्या देशात हे साल किती अडुसष्ट म्हणजे स्वातंत्र्य म्हणून काय फार नाही झाले तर मग तुझे तीन भावांना ऐवजी तुझ्या दुसऱ्या धाकट्या भावना शिकवणार नाही हा हे खरं आहे मात्र बाप हे म्हणणार किंवा भलतीत फी वाढली राह दोघा तिघांची मग शिक्षण कमी होईल मग पुढचं साधारण बघायचा हा चेहऱ्यावरनं कळतच ना आपल्याकडे आपल्याकडे जात ही इतकी पक्की आहे की चेहरा जात सांगते बोलला तर उच्चारावरनं जात सांगते कपड्यावरनं जात सांगते आणि फारच काही झालं तर शिवी द्यायची एखादी म्हणजे असे गमतीत मग तो शिवी जातो शिवी तुम्ही बरोबर जात करते <laughs> ब्राह्मण किती लपवला तर मला धम धमक्या देतात ना आम्ही म्हणतो नाव काय बाळा धमकी देण्याचे नाव बिऊ सांग तो म्हणतो मी पाटील आहे मग त्याला वाटतं पाटील ना ब्राह्मण घाबरतात बरं का तर म्हणजे तू पाटील नाही तर तू शिवी दे की एक एक तू एकच शिवी देऊ शकतो एकमेव शिवी युनिव्हर्सल तू काय लांड्याच्या पोटी जन्माला आलास का तू त्यांची बाजू का घेतो एकच शिवी मी तर म्हणजे दे ना दुसरी दुसरी दे ना हा त्या देतच येत नाही मग तो ठेवून देतो म्हणजे ब्लॅकमेलिंगची माघार कशी करता येते हे मी तुम्हाला शास्त्र सांगतो बरं ते ते वेगळे म्हणजे धमकी देणारा सुद्धा धमकी मागे घेतो तुझी खरीच आज सांग म्हटलं तर तू शिवी देऊन दाखव महाराज महाराजचा कोणाचा फोन आला म्हणजे आता महार म्हटलं तर ते ॲट्रोसिटीज होईल पण बौद्धाचा तर मी त्याला म्हणतो बिगर शिवीचं बोलून दाखव तू बहुधायचं तो म्हणतो कशावरून मी बौद्ध आहे मी बामण आहे मी पेंडसे अर का मग बिगर शिवीचं बोलून दाखव नाही बोलत आहेत तर म्हणजे शिवीतून जात कळते तर हे सगळं आम्हाला त्या मुलांच्या बरोबर बसून आपल्याला सत्याग्रहाला ट्रायल द्यायचीच फी वाढीचं नाही आहे कौतू म्हणजे पण हे शास्त्र शोधायचं आशा आणि तर परत परत आम्ही यायचो तर मग मग यायचं की अजूनही उदासीनता पण थोडं थोडं झुंजू मुंजू व्हायला लागले काही मुलं म्हणे हा करायला पाहिजे थोडं थोडं थोडंसं आणि मग आम्हाला ज्ञान झालं की का गांधीजीने घातलेले उदासीनता उदासीनता नसताना तुम्ही करायला लागली काही गोष्ट कृती की त्याला स्पर्धक असतात इथे तुमची अनक्वेशन लिडरशिप तयार होते म्हणून कुठल्याही प्रश्नाला सुरुवात नाही म्हणतो दुसऱ्यांनी घेतलं ना आपला पाठिंबा देऊन टाकू म्हणजे आत्तासुद्धा युक्रेनचा असेल ते योग्य पाठिंबा देऊन टाकायचं पण संपूर्ण आंदोलन उभा करण्याची जबाबदारी जर आपल्यावर घ्यायची असेल तर उदासीनतेचीच अवस्था पाहिजे म्हणजे त्या प्रश्नाबद्दल लोक उदासीन पाहिजेत आणि मग होता 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 थोडं वाढलं आता थोडं वाढते म्हटल्यावर काय झालं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे रिपीटेटिव कृती करणारी पारंपरिक लोक रिपिटेटिव्ह करतात तर त्यांचा एकच कार्यक्रम असायचा कालिदास जयंती आणि पहिला नंबर दुसऱ्या नंबरला बक्षीस देणे आणि हे मास्तर लोकं चालवायचे प्राध्यापक चालवायचे <coughs> पुण्याचं स्ट्रक्चर लक्षात घ्या शिक्षण संस्था आर एस एसच्या हातात हे पतंगराव डी वाय पाटील तेव्हा नव्हतेच म्हणजे एस पी कॉलेज फर्ग्युसन कॉलेज गरवारे त्यावेळेला एम एस म्हणायचे एम एस सोसायटीचं कॉलेज हे सगळं आर एस एसच्या आहे कारण शिक्षण संस्था काढावी ही विद्याच बाकीच्याने यायची नाही ही ब्राह्मण मंडळीच करायची आणि ब्राह्मण बहिणीला आर एस एस शिवाय सिक्युर कुठं वाटायचं नाही ते असतं जाती जातीचं म्हणजे जातीच्या संगण्यात लोक का जातात तर माझ्यासारखं असतो त्याच्यासारखं असतो अनोळख नसते अनोळख ही माणसाला इनसिक्युरिटी निर्माण करते तुम्ही ब बस म्हणून चालला आणि एखादं म्हणजे तुमच्याकडे बघतोय तुम्ही मला म्हणजे हा कुठं भेटला कोणता काका कोणता मामा नाही कळत तर भीती वाटते हा आपला हल्ला करणार का काय कारण मनुष्य हा डबल मेंदूचा प्राणी आहे तो एकमेकांसाठी मरूही शकतो आणि एकमेकांचा मर्डरही करू शकतो म्हणून त्याची ओळख करून घेणं ओळख म्हणजे सिक्युरिटी आपण जो तो माझ्या ओळखीचा म्हणजे तो मला मारणार नाही इतकं सिम्पल असतं त्याच्या तर म्हणून कुठल्याही डोळ्यात अनोळख दिसली की तुम्ही अस्वस्थ होता तर याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या आमची अनोळख कमी व्हायला लागली फीवाडीच्या ह्याच्यातो युकर काय फारसं माहीत नव्हतं कोणाला आमचं हे फक्त हे आंदोलन घेतले हेच माहिती आहे पण नुकतं सजूसेटला निघालेलं होतं आणि आम्ही जेवढे विद्यार्थी आहेत वीस त्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा यायचा म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये गेलो तर तिथली भाषा वेगळी होती पोरांची काय नाही हो हाणायचे धरून एक एक प्रिन्सिपॉल <laughs> म्हणजे होते तुमचं लई अवघड सत्याग्रह लांबू लांबून लांबून जायचं असो तर मग हे मराठा कल्चरचा भाग आहे सारखं डोक्यात येतं कारण त्याने ऐकले बिचारण त्याचा दोष नाही <laughs> कारण ती मुलं नंतर फार चांगले झाले युक्रेनचे कार्यकर्ते पण पहिला विचार कुठला तो बाप बापाचा विचार डोक्यातून येतो तुमचा विचार नसतो हाणले पाहिजेत हो मागे म्हणजे डॉक्टरचं लईच निवड दिसतंय काम त्याची भाषा तर काय बामणी वाटत नाही पण त्याची कृती बामणी आहे बरं का म्हणजे ते सत्याग्रहाला पाहिला नव्हतं ह्या उदासीनतेच्या काळात ह्या सर्व आयडिओलॉजिकल करीत उदासीनतेची स्टेज अत्यंत महत्त्वाची सर्वात महत्त्वाची उदास लोक उदासीन असले तर तुम्हाला शांतपणे काम करता येतं आता ते झाल्यानंतर मग पुढची स्टेजमध्ये आपण जातोय का याची खूण असं दुसऱ्या स्टेजचं नाव बरं ह्याच वेळेला सगळ्या स्टेज सांगून टाकतो उदासीनता दुसरी स्टेज उपास, तिसरी अवस्था तिसरी स्टेज हे एकातून एक उत्क्रांत होत उत्क्रांत होतं तिसरी निंदा चौथी दडपशाही आणि पाचवी यश ही प्रत्येक अवस्था तुम्ही जितकी नीट समजून घ्याल तितकं तुम्ही उत्तम सत्याग्रही होता आता ते सत्याचं मगा मी सांगत होतो ते सुटलं थोडं ते मी तुम्हाला सेमिटिक याच्यातलं सांगत होतो की सेमिटिक याच्यामध्ये कल्पना काय आहे कॉमन म्हणजे इस्लाम जुदाईझम आणि जे जगात धर्म म्हणून आहे की जग हे ईश्वराने निर्माण केले आणि ईश्वर चूक करू शकत नाही म्हणून कॅथोलिक लोकांमध्ये घटस्फोटाला परवानगी नाही म्हणजे तुम्ही मात्र जीव घ्या काही घ्या पण कारण देवाने लावलेलं लग्न आहे मग देव कशी चूक करू शकेल गॉड नेवर कमिट्स अ मिस्टेक अशी कल्पना तर ह्या सगळ्या कल्पना हे जग आहे ते ईश्वराने निर्माण केलं आहे मग आपण साधा प्रश्न विचारतो ईश्वराने केलं आहे कुठे आणि एवढं रद्दी कशाला केलं जर ईश्वराने केलं तर अन्या नसायलाच पाहिजे तर याला ईश्वरवाद्यांकडं उत्तर नसतं मग त्यांनी एक कल्पना निर्माण केली ती सायतानाची सैतानाला ईश्वराविषयी मत्सर वाटतो हे सगळ्या तिन्ही धर्मात आहे से सिमेटिक धर्माची आयडिया आणि म्हणून तो ईश्वरांनी तयार केलेल्या जगामध्ये त्याची नाचक्की करण्यासाठी त्याला अपयशी करण्यासाठी ते जग कुरतडतो म्हणून जे जे अन्याय आहे जे जे अभद्र आहे जे जे भीषण आहे जे जे कुरूप आहे ते ते सैतान निर्मित आहे म्हणून तुम्ही देवाला दोष नाही देऊ शकत कारण देवमुळात सौंदर्यवादी सत्यम शिवम सुंदरवादी तो जग करतो ते अत्यंत आदर्श जग असतं हा कुरतडतो म्हणून मग त्यांच्यामध्ये सत्य काय असते ईश्वराचं सत्य असतं आणि ईश्वर पॉवरफुल आहे म्हणजे सैतान विश्व नाही निर्माण करत तो ईश्वरानं निर्माण केलेल्या विश्वाला कुरतडतो आणि कुरूप करतो व्हेरिएशन करतो पण स्वतः निर्माण नाही करू शकत म्हणजे ईश्वराचं सत्य जास्त व्यापक आहे म्हणून जे जे बहुसंख्य लोकांच्या आहे म्हणजे आता आपल्याकडचा जो भाजपचा राष्ट्रवादाची कल्पना आर एस एच्या ती तिकडची आहे बरं का की कारण ते बहुसंख्याकाच आहे म्हणूनच ते ईश्वर निर्मित आहे आणि बाकीचे मुसलमान ख्रिश्चन हा, हा, हा हे सैतान निर्मित आहेत उग हिंदू राष्ट्राला कुरतरतात मग काय करायला पाहिजे तर आप मानवी कर्तव्य असं आहे की नेहमी सैतानापासून ईश्वराचा बचाव केला पाहिजे म्हणून सैतान मजबी डिस्ट्रॉईड म्हणून हिंसेचा जन्मच आहे हिंसेशिवाय पाश्चिमात्य किंवा सेमिटी कल्पनामध्ये दुसरा मार्गच नाही म्हणजे काय तर जो जो दुबळे त्याला मारले पाहिजे म्हणून तो जॉ जॉर्ज बुश कसं बोलायचा सद्दाम हुसैन इज अ सैतान म्हणजे ही मज बी डिस्ट्रॉईड हे आपोआप येतं म्हणजे तो सैतान म्हणलं की तो डिस्ट्रॉय करण्याच्या लायकीचा आहे आणि तो अल्पसंख्या असतो हे परत लक्षात घ्या आणि भारताची तर गंमत अशी की भारतामध्ये एकही बहुसंख्य नाही एक एकही जात बहुसंख्य नाही पहा तुम्ही आपण सर्व मायनॉरिटीचे आहोत पण आपण सवय लावलेली मुसलमानांना मायनॉरिटी म्हणण्याची ख्रिश्चनांना मायनॉरिटी म्हणण्याची आणि त्यांनाही सवय लागली मायनॉरिटी त्यामध्ये आम्ही काय मायनॉरिटी आम्ही कसं प्रश्नात भाग घेणार म्हणजे मी कधी म्हणलो सत्याग्रहाला नाही नाही तुमचं बरोबर आहे हम, हम दुवा मांगेंगे नमाज को पाच बार दुआ मांगे की डॉक्टर साहेब के आंदोलन के यश लेकिन हमने, हम नाही हम हा मायनॉरिटी आहे ना असं मायनॉरिटीनं त्याच्यात इन्फ्रिटी कॉम्प्लेक्स घालायचा आणि तो सैतन निर्मिती मानायचा आणि म्हणून त्याला डिस्ट्रॉय करायचं अशी संकल्पना आता भारतीय कल्पना बघा सत्याची आणि त्याचा अभिमान बाळगा त्याच्यात गोष्टी आहेत एक सात आंधळे आणि हत्ती की ब त्याला शेपटी लागली तर तो म्हणाला हा कसा असतो हत्ती आ, वगेरे वगेरे। तर ब्रशसारखा असतो दुसरा पायला तो कसा असतो तर खांबासारखा असतो ज्याला सोंड लागली तो तिसरंच काय म्हणला सापासारखा असतो वगैरे वगैरे तर ज्याला जे सत्यप्रतीत होतं ते अंशात्मक असतं कधीच कोणालाही कोणाही एका व्यक्तीला वा समूहाला वा राष्ट्राला वा जातीला एका क्षणी एका वेळी संपूर्ण सत्याचं दर्शन होत नाही ही भारतीय कल्पना आहे ही सांख्यांपासून आलेली आहे वगैरे पण ती विकसित झालेली आहे चांगली आणि म्हणून मग त्या गोष्टी रचल्या गेल्या कारण दंतकथा हा गाभा असतो कुठल्या तरी व्हॅल्यूचा म्हणून तो इतक्या दिवशी दंतकथा चालते व्हॅल्यू नसलेली दंतकथा चालत नाही मग त्याला आपण थापा म्हणतो आणि ते रिजेक्ट होतात पण पिढ्यानपिढ्या चालत्या दंतकथा त्याच्यात गाभा असतो तर त्याच्यात असं आहे की एक खांब होता कथा आहे वेद उपनिषदात आणि दोन सख्खे मित्र म्हणजे त्याच्यातलं महत्त्व काय ते मैत्रीत त्यांचं काही अंतर नव्हतं आणि तो एक समोरून आला की ह्या दरवाज्याने आला आणि तो म्हणला वा 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 काय सुंदर आहे सोन्याचा खांब तो तिकडून म्हणाला वा 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 काय सुंदर खांब आहे चांदीचा तो म्हणला ए येड्या चांदीचा आहे का सोन्याचा आहे तो म्हणला ये एड्या काहीतरी काय बोलतो हे चांदीचा आहे दोघेही सत्य बोलत होते पण ते अंशात्मक सत्य होतं अंशात्मक सत्याला पूर्ण सत्य मानण्याची चूक ते करत होते आणि दोघांचं खूप भांडण वाढलं तर ते, ते बाजूच्या आणि आले आणि ते म्हणले अरे तुम्ही दोघेही बरोबर आहेत ते म्हणजे दोघं बरोबर असेल असं आसे कसं असेल खांब सोन्याचं तरी असेल नाही तर ता चांदीचं चा तरी असेल आणि मग त्यांनी सांगितलं सल्ला दिला जरी अरे मारू नका एकमेकाला भांडू नका तुम्ही आता असं करा फक्त जागा बदला आणि जागा बदलल्यावर भांडण संपलं म्हणून भारतीय कल्पना अशी आहे की सत्य हे प्रदक्षिणा घातल्याशिवाय दिसत नसते म्हणून स्वतःला प्रश्न विचारला त्यांनी तीन चार प्रश्न ठेवलेले जे दिसते ते भासते काय तर हे प्रत्येक सामाजिक कार्यक्रम जे मला दिसते आत्ता या क्षणाला ते मला भासते काय काय माझ्या मनातल्याच कल्पनांच्या आधारे मला हे दिसतं आहे का म्हणून समुदायाच्या कडे आपल्या जे कॉम्रेड सगळ्यांना विचारलं पाहिजे सगळ्यांना विचारल्याने माझी किंमत कमी होते असं नाही म्हणून आम्ही सामुदायिक पुरुषार्थाला किंमत देतो कारण सामुदायिक पुरुषार्थाच्या आधारे चर्चेमध्ये प्रदक्षिणा होते सत्याला कारण त्याला ह्या बाजूने दिसले त्याला ह्या बाजूने दिसलेलं तर मला जे दिसते ते मला भासते काय का ते सत्य आहे याचा तपास करा आणि म्हणून प्रदक्षिणा घाला समोरच्या पलीकडच्या डायगोनली अपोजिट आहे त्याला सांगा की तू माझ्या जागी आहे आणि मी तुझ्या जागी येतो तु। यावर आधारित सत्याग्रहाची कल्पना आहे भारतीय द दर्शन आहे याला दर्शन म्हणतात म्हणजे साध्या मांडणीला मांडणी म्हणतात पण मांडणी पलीकडे जे निरंतर राहतं जे कालातीत राहतं जे वैश्विक आहे त्याला दर्शन म्हणतात तर हे दर्शन असं आहे सत्याग्रहाच्या मागचं की मला समोरच्याला माझ्या जागी बोलवायचं आहे आणि तो माझ्याच मताचा होणार याची मला खात्री आहे आणि तो म्हणाला की तुला वेगळं दिसतंय तर माझ्या जागी येऊन पहा माझ्या नजरेतून पहा तर त्याला तयारी ठेवली पाहिजे म्हणून सत्याग्रहशास्त्रामध्ये शत्रू नसतो तो प्रतिपक्ष असतो तो त्या बाजूचा असतो आणि त्याला आव्हान करत असतं की ये आणि प्रदक्षिणा घाल माझ्या जागी तू ये तुझ्या जागी मी येतो आणि तू म्हणून मग ते शेवटपण असतात तुम्ही मला पटवून द्या पटवून दिला तर काहीच मा माझी हरकत नाही मी मान्य करेल किंवा मग तुम्ही तितकं म्हणजे त्याचं माइंड सतत ओपन राहिलं पाहिजे अशी भाषा वापरावी लागते हे आता इथे सत्याग्रह शास्त्र आणि सत्याग्रह स्किल आहे करायचं आहे का तर एकदम जी विरुद्ध बाजू आहे तिला शत्रू मानायच्या प्रतिपक्ष मानायचं आणि तिला आपल्या जागी आणायचं तर आव्हानात्मक गोडीनं अरे दोस्ता अरे मित्रा अरे ये ना अरे ये ना, ये ना ये okay. शत्र। हो हो हे करायचं असतं मग ते त्या त्या त्यावेळेच्या भाषा काय असतील ते वापरा पण सूत्र हे ओके म्हणून याच्यामध्ये शत्रु शत्रुत्व आलं की सत्याग्रह फेल झाला म्हणून अण्णा आजारी वर्ग वर्गमित्र आणि जेव्हा आंदोलन त्याचं इतकं गाजत होतं एकटा मी सांगत होतो हे आंदोलन फेल होणार आठवत आहे तुम्हाला कोणी पाहायला असेल त्यावेळेला आणि त्याचं कारण मी हे अप्लाय करत होतो मला माहीत आहे मी चाळीस वेळा जेलमध्ये गेलो आहे सत्याग्रह करू तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी न्याय नाही म्हणजे बी तर ते हे बायोडाटा दाखवतात ना आम्ही आमच्या शिक्षण संस्था नोकरी घेतलं मी बी एड झालो आहे बुवा बरं कुठल्या युनिव्हर्सिटीचा झाला आहे असं तर मी सांगू शकतो की मी चाळीस वेळा कोर्स केला आहे नेरोडा विद्यापीठाचा केला आहे म्हणून ते वेरळा ते त्याला तोडच नाही ना ह्या विद्यापीठाला तर मला अहंकार नाही पण मला असं वाटतं की बो मला तू पटवून दे की माझं चूक आहे तोपर्यंत माझं पटवून घे मी तरी पटवून देत नाही तू तरी पटवून दे कारण माझा थोडा अनुभव त्याच्यातला त्यामुळं गांधीजींच्या मूळ बीजाचा विकास केल्याचं क्रेडिट आहे आम्हाला स्वातंत्र्य काळामध्ये चालत नाही तर त्याचं असं आहे की हे म्हणायचे तर आम्ही एका जजकडनं निर्णय घेतलेला आहे म्हणजे आम्हाला आत टाकलं होतं आणि माझा शेवटचा आणि यांचा पहिला समजा नवीन उकराण सुरू झाला दोन हजार एक का दो दोन हजार दोनमध्ये फर्ग्युसनचं ते शाहू महाराजांची पुस्तकं जाळली त्याच्याविरुद्ध चोपन लोक होतो आम्ही आतमध्ये त्याने आम्हाला टाकून दिलं आतमध्ये तर त्यांनी असं सांगितलं त्याच्यावर अपील केलं नाही नुसत्या घोषणा केल्या तर तो रविवारचं कोर्ट होतं पंधरा ऑगस्टचं सुट्टीचं शेख म्हणून होता तर तो म्हणला ज्याची घोषणा दिला हेच अपील आहे यावर पोरानो काय तर ते म्हणजे राज्यघटनेनुसार सत्याग्रह करण्याचा आम्हाला अधिकार आहे अहिंसात्म आणि तरी जेलमध्ये टाकले गुंड बाहेर येत पंधरा ऑगस्टला गुंडांना सुद्धा स्वातंत्र्य म्हणून सोडलं जातं आणि आमच्याच लोकांना का अशा काही घोषणा दिल्या मुलींनी तर त्यांनी त्या जजबाईला बोलून घेतलं जिने जो पाटील नावाच्या जजबाईने आम्हाला पंधराचं आठ टाकलं होतं आणि पंधरानुसार परत बोलून परत म्हणजे सदन होती कस्टडी दिली होती तर त्याचा निर्णय तो आपल्याकडे आहे म्हणजे ते संचित आहे कुठल्याही कोर्टाचा निर्णय हे संचित असतं सत्याग्रह म्हणजे कायदे भंग नव्हे सत्याग्रह हा नियमभंग असतो कारण सत्याग्रही कायद्याला पवित्र मानतात कारण कायदा दुबळ्याला उपयोगी पडतो हे आपलं म्हणणं असायचं ते आम्ही पुढे डेव्हलप केलं ते सांगेल तर हा नियमभंग असतो म्हणजे त्यावेळेला पोलिसांनी सांगितलं की ह्या रस्त्याने जाऊ नका आणि तुम्ही गेला किंवा पोलीस लाईन मारतात याच्या ये पुढे येऊ नका फर्ग्युसनच्या दारात लाईन मारली होती पुढे आलं तर सत्याग्रह असे आम्ही चोपन्न लोकांना पकडलं होतं त्यामुळे आम्ही काय केलं आम्ही सत्या तिथं जाऊन प्रिन्सिपलला विचार नव्हतो की राजेर शाहू महाराजांनी ह्या ग्रंथालयाला फर्ग्युसनच्या पैसे दिले आणि नेमके त्याचीच तुम्ही होळी केली ग्राउंडमध्ये ते पेपरमध्ये आलो होतं अर्धवट जळलेले पुस्तकं राजेर शाहू महाराज तर हा काय अगोदरपणा आहे असा प्रश्न विचारायचा आहे ते प्रश्न याच्यावर विचारलेलेच होते कारण ते जनतेला काळ आहे आणि तिथं पोलीस आले आणि ते म्हणले पुढे जायचं नाही आम्ही गेलो त्यांनी पकडला आत टाकलं असं इतकं सिम्पल तर यांनी आधी कळवलं होतं का पोलिसांना तर आपण आधी कळवलं होतं की आम्ही सत्याग्रह करणार तुम्ही कसं प्रतिसाद द्यायचा त्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवा <laughs> नंतर त्यांनी दुसरं सांगितलं की इन्व्हेस्टिगेशनसाठी कैदी ताब्यात घेतात आता जजबाईला झापलं तुम्हाला अधिकार असतो का म्हणाला सो मोठो कस्टडी द्यायचा ती नाही म्हणाली कारण पोलीस मागतात कस्टडीत तर पोलिसांनी कस्टडी मागितली होती का तर तिला नाही म्हणावं लागलं पोलीस काहीच म्हणेन <laughs> पोलीस म्हणाला तो पी पी म्हणाला डॉक्टर मी तुमच्या आज जीरो होणार आहे नव्वद दिवसामध्ये जर चार्जशीट ठेवलं नाही तर ते आपोआप जातात जसं जेम्स लेनचं वगैरे पकडं पकडले म्हणतात आपल्याला वाटतं पुढं काहीच का होत नाही तर नव्वद दिवसान ते चार्जशीटच ठेवत नाही पकडायचं आणि बेलवर सोडायचा म्हणजे नॉमिनल फक्त पोलीस ओकेद आणून तर मी तुमची जिरवणार आहे तुमचं हे सत्याग्रहाचं फारच झालं म्हणला बरं का <laughs> तर मी आज काहीच म्हणणार नाही कस्टडी मागणार नाही आणि मी चारशीटनंतर ठेवीन एवढंच सांगा मग बाई तुम्हाला चार्जशीट ठेवेपर्यंत म्हणजे नव्वद दिवस आम्हाला ठेवायचं कारण नाही तर मी कशाला ठेवीन नव्वद दिवस बसा फुकट जेलमध्ये म्हणलं आम्ही फुकट मा मानत नाही जेलला बरं का तर ती बाई म्हणाली आहो ते वेळ आहेत तर तुम्ही बेल घ्या तर म्हणलं आम्ही सत्याग्रही जामीन घेत नसतो फार फार तर स्वतःला जामीन राहतो पण सात बारा ज्याला आहे त्याचा जामीन वगैरे आम्ही चालत नाही तर तुम्ही बोलवाल तेव्हा येईन याला जात मुचाल का म्हणतात पर्सनल अॉन्ड तो द्यायला तयार आहे त्या अरविंद केजरीवालच्या वेळेलाही तोच वाद झाला होता तर ती म्हणेल पण तुम्ही का देत नाही एवढं सगळ्या मुलांचं विद्यार्थ्यांचं नुकसान का करतात म्हणलं न्यायाधीश महोदया त्याचा नंबर वागावं लागतं ना तिथे न्याय आपण मला प्रश्न विचारताय का कारण उद्या म्हणायचं की तुम्ही शिकवू नका त्यामुळे हो प्रश्न विचारते तर म्हटलं माझं जे ज्ञान आहे ते आत्तापर्यंत मी चाळीस वेळा गेलो आहे त्यातलं ज्ञान आहे तर आम्हाला असं म्हणतात की तुम्ही नियम भंग केला वॉन अँड रिलीज तुम्हाला असे पुन्हा करू नका असे सांगून सुटका करतात हे तुम्ही पहा काय करायचं का ते दुसरं बेलबल का घेतात आणि जेव्हा कोर्ट बोलवे तोपर्यंत गव्हर्नमेंट वगैरे जेव्हा केसेस काढायचे तेव्हा एकदा बोलतात दोन वेळेस बोलवतात आत्ता आणि तेव्हा पण याच्यामध्ये सजा करत नाहीत कारण गुन्हाच नाही ना घडलेला तर म्हटलं मॅडम जर तुम्ही मला विचारत असाल पुन्हा पुन्हा हे करू तर तुम्ही विचारता म्हणून तुमच्या प्रश्न विचारण्याचा आदर ठेवून मी आपणास असे सांगू इच्छितो की तुम्ही पोलिसांना सांगा की चार आत्ताच ठेवा चार्ज फ्रेम करायला मी त्यांना करून देतो की आम्ही याला म्हटले पुढे जाऊ नका हे गेले संपलं विषय दोन ते तीन चार चार्जशीट होईल तर ते म्हणे का हो पीपी करतात तर पीपी काय म्हणतो समोर डॉक्टर मी पण कसलेला आहे कसा देईन म्हणलं नका देऊ मग तुम्ही सोडून द्या असं तर ती हसायला लागली बाई ज्युनियर बाई आणि ती म्हणाली मग ठीक आहे पोलिसही घेत नाही तर माझ्या कस्टडीत ठेवते ना आणि पुढची तारीख दिली पंधरा दिवसाची तेव्हा तुम्ही चार्जशीट ठेवलं ठीक आहे नाही तर पुन्हा मग असं नव्वद दिवस आम्ही राहणार मग ह्या यांनी असा दिला की सत्याग्रह हा कायदेभंग नव्हे हा गुन्हा नव्हे आणि पोलिसांनी मागितल्याशिवाय न्यायाधीशांनी माझ्या पूर्व न्याय प्रिडेसरने पूर्व न्यायाधीशांनी सदा हे कस्टडीत ठेवले त्यांना तुरुंगात एरड्याच्या ही सरासर चूक आहे माय प्रिडेसर हॅज कमिटेड अ मिस्टेक कारण पोलिसांनी माग पोलिस केव्हा मागतात पोलिस कस्टडी तर गुन्ह्यामधले काही फरारी लोक पकडायचे असतात किंवा हात्यार तर यांनी हात्यार वापरलेली नाही सत्याग्रहात हत्यार नसते नंबर एक आणि नंबर दोन ते स्वतःहून सत्याग्रह ऑफर करतात त्यात फरारी नसतो तर ज्यात फरारी नाही आणि ज्यात हात्यार नाही त्याच्यामध्ये कशाबद्दल तुम्ही कस्टडी दिली पोलिसांनी न मागता असा त्या वेळेला प्रश्न त्याला उत्तर नव्हतं आणि म्हणून त्यांनी लगेच ऑर्डर दिले ॲट द आउटसेट हे मिळता क्षणीच यांना सोडावे तर ते रात्री दहाला फॅक्स आला त्यांचा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा आणि पोलीस येऊन आम्हाला सहा वेळेला असे ते यायचे कंदील बिंदील घेऊन आणि तुमची सुटका झाली असं जाहीर शंखत दोन्ही करायचे तुम यू हॅव बीन रिलीज तुम्हाला सोडले आहे तर मग ते ते काही नवखे मुलं असतातच ना जाणार का सत्याकडे शा तेवढं अहो मग बोंबल तर काय सोडा ना किती वेळा तो म्हणजे राजा येणार राजा येणार राजा, राजा येतच नाही आणि आपलं रणसिंगच आहेत तर तसं तर तर त्यामुळे डॉक्टर त्यांना सांगा ना आता आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती बरं का मग मी त्यांना सांगितलं की सहा वाजता सकाळी रिलीज होते रात्री रिलीज होत नाही पण ते सांगतायत या करता की ते सांगणं हे बंधनकारक आहे तुझी सुटका झाली आहे आणि सकाळी सहाच्या आधी जर एक कधी जरी सोडला तर कोर्ट त्याच्यावर कारवाई करणार कारण ॲट द आउटसेट तर रात्री आले सकाळी सहा वाजले ठीक आहे पण सहा वाजता म्हणून तिथे आम्हाला साडेपाचला नेलं मी म्हटलं मग ते आमचे पैसे घेतलेले ते मोबाईल बिबाईल ते द्या आहो डॉक्टर तुम्हाला माहिती आहे ना तुम म्हणजे त्या विद्यापीठाचा मी कुलगुरू असणारं सांग <laughs> अहो आपलं कर्मचारी आठला येणार बँक आठला उघडणार आत्ता कसे देणार म्हटलं मग आठला सोडा असे कसं करता येईल आमच्यावर कारवाई होईल ना त्या क्षणी सोडले का नाही तर म्हणून त्या क्षणी सोडून आम्ही बाहेर थांबलो आणि मग त्याने आठ वाजता आम्हाला मोबाईलने ते आणून दिले तर हे एक शास्त्र आहे याच्यामध्ये कोणी शत्रू नसतो जेलरसुद्धा शत्रू नाही होत आपला म्हणून मी इतक्या वेळा गेलो मग कधी कुणीही एकदाही अवमानकारक शब्द वापरला नाही मी काय सांगतो चाळीस वेळा जाऊ एकदाही पोलिसांनी वा जेलरने अवमानकारक शब्द वापरला नाही ते ह्या शास्त्राची माहिती आहे की आपण त्याला मित्रच मानलं पाहिजे तो मला पकडतो आहे म्हणून काहीतरी असं आहे उलट तर एकदा असं झालं मला त्यांना ठेवायचं होतं अननोन कस्टडीत तर पकडलं सोलापूर आंदोलनात नाही लातूर आंदोलनात आणि उस्मानाबाद जेलमध्ये नेलं की काही असं पत्ता लागणार नाही आणि एस आर पी ठेवली आणि त्यांना काय सांगण्यात आलं ते मला कसं कळलं मी त्यानं म्हटलं काय बाळा कुठलाच तू हा पद्धत कोण कुठला माणूस आवडतंच की माणसाला विचारलं त्याने खाडकन दक्ष केलं म्हणजे सावधान आणि म्हणला आम्हाला तुमच्याशी बोलायला परवानगी आम्हाला असं आदेश देण्यात आलेला आहे की कैदी फार खतरनाक आहे तो <laughs> <laughs> तो घोळात <भड़ा> घेतो <दिये> का <laughs> 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 म्हणून माझ्या अंगावर लाईट टाकलेले मोठमोठे हे असा लाईट आहे ना असे मोठे मोठे दोन लाईट टेबल म्हणजे असं आता ऑपरेशनच करणार आहेत आपलं असा बेडवर झोपलेलो आणि त्यानं म्हटलं रे जरा लघवेल जायचं होतं चला लगेच त्याने सावधान एक पुढे म म्हटलं मला अशी होत नाही तू <laughs> परत त्याने ऐकलं आम्हाला असा आदेश आहे की कैदी फार खतरनाक आहे तो घोडा घेतो बरं का तर म्हणजे अत्यंत प्रेमात राहणे तो आदेश पाळत होता कारण आदेश नावाची गोष्ट डोक्यात आला माणूस वेगळा होतो पण परत मग मा गप्पा मारायचा हळूहळू जेवण उत्तम द्यायचे टावेल आणून दे अमुक आणून दे असं तर हे सत्याग्रहीला याचे पण लाभ होतात कारण आपला देश लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये सत्याग्रह गांधी शब्द आहे फक्त पोलीस यंत्रणा माहीत नव्हते तर त्यांचंही प्रबोधन करावं लागतं म्हणून भाषणातून सांगावं लागतं सत्याग्रह म्हणजे का जे त्या शेखने दिलं आहे ते यांना दाखवा लाग लेखी पण हे मी सांगायचो म्हणजे पोलिसांचंही प्रबोधन करायचं ते नंतर येईल पण उदासीनतेच्या याच्यातून काही लोकं मग आम्हाला रिपोर्ट करायचे समजा दोनशे कार्यकर्त्यांची मिटिंग आहे रोज मिटिंग व्हायची संध्याकाळी आज जरा मला बदल वाटतो आहे उपहास सुरू झाला आहे अरे काय नाही इलेक्शन आल्यात कॉलेजच्या ह्या पोराना उभं राहायचं आहे म्हणून चमकोगिरी करतायत हा याला उपहास म्हणतात म्हणजे झुरड आहेत पण बोलायचं उदासीनतेच्या सिनतेच्या तुम्हाला तुम्हाला सुद्धा कोणी म्हणत नाही हे लक्षात घ्या महत्त्वाचं तुमचा उपासही करत नाही आणि मग उपासवर होतो त्याचं काय नाही हो हेरोगिरी करायची जरा चमकोगिरी केली चार पोरी मागे लागतात असं बोलायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण आता दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो आहोत असा म्हणून लगेच सगळं टाळावंच आहे म्हणजे नॉर्मली आंदोलन पुढे जात नाही म्हणून किती दुःख क्लेश होतात हे हनुमान सांगू शकेल त्रास वाटतो मनाला पण आमचं उलटं झालं की आपण आता ट्रायल द्यायची हे सगळ्यांचा संकल्प होता तर चाललो चाललो आपण आता दुसऱ्या अवस्थेत चाललो पहिली उदासीनची अवस्था सुटली मग त्या वेळेला आम्ही मोर्चा काढला पुण्यात तर प्रचंड मोठा मोर्चा निघाला पंधरा हजारचा वीस पंचवीस हजार मुलांमध्ये पंधरा हजारांचा फार मग मुलं आता त्या त्या वयाच्या प्रमाणे करतात मग कोणी बटणं उघडली का अरे म्हटलं बटणं का उघडतो मोर्चा ते <laughs> तर बाहेरच्या नकला केलेल्या येतात मग एकाने दोन चार लाकडे घेतली बरं का अरे म्हणलं तू काठी कशा लातात घेतली म्हणजे हे माझाही अभ्यास व्हायचा ना काय घडतं नाही नाही म्हणले त्याशिवाय शो येत नाही म्हणे आणि मग ते म्हणजे ऐ बंद चल इकडे वाहतुकीमध्ये चल गाडी इकडे रिक्षात इकडे असं मग त्यांना विचारलं नंतर की तुम्ही असं का करत होते थोडं मी कधीच दादागिरी नाही केली मग माझा सिद्धांत तयार झाला की गर्दीमध्ये सर्वात भॅड मनुष्य सर्वात शूर बनतो कारण त्याला एवढ्या गर्दीचं हे होतं ना पाठबळ म्हणून मी कधीच असे बटणं काढून चाललो नाही मी कधी हातात काठी घेऊन चालले नाही आणि कधी लोकांनी टोकलं नाही ए चाल इकडं चाल झाला वा आमचा मोर्चा तसतसं इकडची दुसरी बाजू त्याचा ॲनालिसिस करत होती <coughs> एस पीचे मॅनेज आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि कदाचित तुम्ही जी फी वाढ केली ती योग्य असेल म्हणजे ते पहिलं ना सत्याग्रहाचं म्हणायचं पण आम्हाला जरा समजून सांगाल का तर मग ते सांगायचे सरकारने केलं आम्ही नाही केलं हो का नक्की का खुंटी हालून पक्की घ्यायचे झालं मग असं करता करता आम्ही मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते ते साने गुरुजी वगैरे असं म्हणणारे आता खरे होते की नाही माहीत नाही पण म्हणायचे आणि त्यांचा हात खूप मऊ होता स्पर्श केल्यावर मऊ वाटायचं म्हणजे त्यामुळं हा प्रामाणिक माणूस असेल प्रामाणिक माणसाचा हात मऊ असतात का कारण ह्या शेवटच्या नवरेंडिंग जे असतात ना त्याला ता ता मेडिकल रिझन आहे तुमच्या डोक्यामध्ये जिवाळा प्रेम असलं तर तुमचं तळ हातही मऊ होत जातो तुम्हाला याचा राग त्याचा राग याचा खडबडीत असतो नुसतं हातात हात घेतला तरी तो म्हणतो कशाला घेतला जाऊ नये अरे का माणसं दूर करण्याची कला सत्याग्रहात चालत नाही प्रत्येक माणूस जोडायचा असतो तर आम्ही पहिल्यांदा आमच्या आयुष्यातला शिक्षण मंत्र्याला त्याला घेराव शब्द नव्हता राज याच्यात मराठी भाषेतच नव्हता म्हटलं आम्ही सत्याग्रह बैठक करणार बर का म्हणून गेले सगळे मुलं आणि सगळं ओपन करायचं एक शंभर दीडशे मुलं आली आल्यावर मधुकररावांनी विचारलं अरे म्हणजे बघा प्रतिसाद कसा अरे कुमार मला अरे तुरे म्हणणारच ते आ, का बरं बाहेर काय हे मुलं बिलं जमले काय आहे तर मी म्हटलं हे मुलं त्यांच्या अण्ण्याच्या विरुद्ध आलेले चौधरी काका मग ते आपल्याला आरे तुरुंग आपण हे काका म्हणायचं कारण प्रतिपक्ष आहे शत्रू नाही एवढंच पण म्हणलं हा बहुतेक काहीतरी घोळ करणार आणि पूरक काहीतरी राडेबाजी करणार हे कशाला ओढून घेत मग आत या ना हे रोडवर कशाला ते जुन्या सर्किट हाऊसर आत बसलं अरे अरे खुर्च्या आणणारे आणले कमी पडत बसा बसा इथे बाई कुमार तू इथं बैस माझ्याजवळ म्हणजे कुठं त्यांच्या याच्यावर सोफा असतो ना एक <laughs> त्यांच्या त्या सोफ्याच्या हातावर मग दुसरा मुलगा कुमारला बसवलं आहे तर मी पण इक्वलच आहे ना इकोनामध्ये म्हणून तो लगेच बसायचा मग सगळे क्वाटवर वगैरे असे बसले तर म्हणलं आम्हाला त्या सर्वांनी सांगितलं की सरकारने फी वाढवली हो म्हणून आम्ही तुम्हाला विचारायला आलो आहे खरं असेल वा खोटं असेल सांगा आता हे खरं असेल वा खोट असेल ही भूमिका मी शंकरराव मोहिते यांच्या विरोधात वापरून त्यांचं साम्राज्य त्यावेळेला उद्धवस झालं ते पडले इलेक्शन आणि वारले कारण हे सत्तेची सवय लागलेली लोक बाजूला केली की मरतात नामदेव जगतापे करमळाचा असंच महिला पडला तर त्यावेळेला मी म्हटलं होतं यांना बंधू भगीन वगैरे एवढं समजण्याचं आणि एवढा वेळ देण्याचं शक्यताच नाही रानटीच लोक आहेत ना ते तिथं स्वतः आलं होतं गुळीने उडवेन गुळीने उडवीन असं सारखं म्हणे म्हणलं बाकीच्याना सांगितले की तुम्ही इंटरनॅशनल बोलायचं ना देशावरच यायचं नाही त्यामुळे अकलूतचं काही बोलायचं नाही कारण ती विद्या आहे आणि लाऊडस्पीकर वगैरे बाहेरून नेलं ती बॅटरी वगैरे भारी जोरात आणि लगेच सुरू केलं पाटील पाटील बरं आहे का मूळ सत्याग्रहाचं पण तिथल्या भाषेत पाटील पाटील बरं आहे का तुम्ही लय पैसे खाल्ले आधी तुम्ही गरीब होता चंदू मारवाड्याकडे सहाण्याची उधारी अजून व्हायला आहे तुम्ही राजकारणात आले लय पैसा खाल्ला आणि तुमच्या बाया बापड्या सुद्धा मुंबईला ठेवतात त्याचा खर्च बी कारखान्यातून होतो ही गोष्ट खरी आहे का गोष्ट खोटी बी असं खरी काय सभा घेऊन सांगा हे सत्याग्रहची स्टेटमेंट आहे पण भाषे असे मी सत्तावीस पॉईंट मारले पाटील पाटील बरं आहे का तुम्ही लोहचिंबक लावता आणि शेतकऱ्याचे शंभर किलो मागे पंधरा किलो वजन मारता आणि त्याच्यातून वैयक्तिक श्रीमंत होता ही गोष्ट खरी आहे का गोष्ट खोटी बी असत खरी काय सभा त्याला कळलंच नाही त्याला वाटलं एक एक दगड पडतो ते बंदूक बंदूक नुसते हातात राहील समोरा बंदूक घेऊन आणि लोक यायला लागले ना मारामारी होत नाही एक अकलूजमध्ये मारामारी होत नाही नाहीतर तिथे चिरूनच टाकायचे त्यावेळेला ट्रकखाली तर लोक आले ना होता 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 गर्दी आली आणि मग सभा होती आहे लोकांना समांतर सत्ता केंद्र आहे अशी खात्री झाल्याशिवाय लोक पलटी मारत नाहीत त्या एक तासात पलटी मारायला लावायची इतकी ते सत्याग्रहाची ताकद आहे मी जर त्याला म्हणलं तुझ्या बापाचं गरे वगैरे असं वापरायची सवय असते ना पॅन्थरच्या सवयमध्ये असं असतात की यांच्या बापाचा कारखाना आहे का ते खालून कोणीतरी काँग्रेसवाला सांगतो तुला किती द्यायचे तेवढे दिले म्हणजे मग तुझ्या बापाचं होईल हे <laughs> चालत नाही ना तर ते झालं तर त्या पद्धतीनं ते मग दुसरी उपहासाची स्टेज सुरू होते त्यावेळेला ते लोकांना तोंडी सांगायचं नसतं म्हणजे हा चमकोगिरी करतो हा हिरोगिरी करतो त्याला उलटं काय करायचं ते करायचं म्हणजे आम्ही मुलांच्याकडे गेलो तो क्वार्टर बसलेला आ थोडं आमचं नाव झालेलं तो म्हणणार इकडे नाही नाही मी खाली बसतो मग तो सारखं म्हणतो मला तर लोकांनी सांगितलं चमकोगिरी करतायत हे तर काही करत नाही अगदी साध, साधे राहत आहेत मग चहा पिणार का पिणार म्हणजे असं अगदी साधं साधेपणा हा त्या स्टेजमधलं उत्तर आहे उपहासाच्या का मग तो म्हणतो उगचतच बोलतात लोक आणि मग तो त्यांना जाऊन सांगतो ए तू सांगत होतं तसे काय ते लोक नाही अगदी साधी माणसं आहेत मग निंदा सुरू होते तर आम्ही त्या उपासून आपण कोण त्या अवस्थेत आहोत उपहास म्हणजे पहिल्यांदा होतं ना थोडं दुसरं चालू जे होता, होता होता सगळे म्हणाले की आता सगळीकडनं येते उपास कारण ते पोरं सांगायचे ना तुमच्याबद्दल असं म्हणतात वगैरे तर फसला भा आता सगळे सगळ्यांच्याकडनं रिपोर्ट आला उपास चालू आहे आता निंदेचं कधी मग दुसऱ्या वर्षी झाली झाली सुरू निंदा झाली आम्हाला भयंकर आनंद व्हायचा निंदा झाली की कल्पना कर करा तुम्ही सायकोलॉजी कसं सा, ते वयामध्ये निंदा कोणी केली तर किती वाईट वाट काय नाही हो हाणले पाहिजेत नालायक साले बरं का बरं ब्राह्मण म्हणावं का निंदेमध्ये आपल्या देशामध्ये कास्ट वापरायचं त्याचा आम्ही आधीच अभ्यास केला सारखं बोलताना गरीब ब्राह्मणाच्या पोराला तीन लोकं होते आता फी वाढल्यामुळे दोन मुलं शिकणार नाही बिचाऱ्याला भक्षु भिक्षुक व्हावं लागेल ब्राह्मण भिक्षुक असतात पण भिक्षुक व्हायला फार त्यांना वाईट वाटतं सर्वात कालचं <laughs> परंपरेने आलेलं आता त्याचा मुलगा बी एस सी झाला असता त्या काळातली स्वप्न काय होती की बी ए व्हायचं किंवा एस एस सी वगैरे तर ते, ते म्हणायचे अरे श्यामा व्हायचं आहे तुला का प्राध्यापक व्हायचं असं नाही मिळतं पॅन्टीतला श्यामा म्हणजे शाळा मास्तर का पायझा शाळा मास्तर म्हणजे हायस्कूलमधला आणि कॉलेजमधला तर जास्तीत जास्त म्हणजे ते आणि काही थोडे लोक अगदी फ्यू म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग आणि त्याच्यापैकी जे आम्ही ना म्हणजे थोडासा आमचा रथ वरच हे ते कबूल करायचे आणि आपण आपला रथ अगदी खाली घालून बसायचा मग म्हणजे एम बी बी एस असून मेडिकलला असून म्हणजे एम बी एस झालो कुठे आम्ही तरी लोक आम्हाला डॉक्टर 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 साहेब म्हणायचे आणि ते मुलं खाली येत आहेत म्हणजे आपण अगदी स्वतःतलं डी क्लास डी क्लास व्हायचं तर आम्ही कोणापासून आयसोलेट होऊ नये म्हणून गरीब ब्राह्मणांचं बोलायचो मग ते गरीब ब्राह्मण पोरे अटॅच झाले बरोबर आहे बरोबर आहे असं त्यांना आरक्षण नाही काय नाही बिचारे काय करणार अशी जर फी वाढवली तर उद्या एक सुद्धा ब्राह्मण या पृथ्वीवर म्हणजे जसं काही पृथ्वीवर फक्त एस पी शिकू शकणार नाही शिकू शकणार नाही म्हणले की नोकरी नाही नोकरी नाही म्हणजे हा ब्राह्मणावर भयंकर आघात असतो ब्राह्मण हा बाकीचे म्हणायचे माझा धनगर दोस्ताला बापाला म्हटलं मी शिकायला जातोय चौथीनंतर तर तो म्हणला अरे येड्या त्या पोरला मला संयुक्त सांगतोय त्याला जायचं शिकायला डॉक्टर तो आमचा पेशंट वडिलांचा फॅमिली डॉक्टर त्यांचं बराबर आहे ते बांबणं आपून धनगर आवाज मोठा काढला की जात झाली वर आपण धनग ते बांबणाचं त्यांना हाय का शेतीवाडी पोरं हो, तुला काही कळतं का नाही गुलब्या त्याच्या ना पोराला म्हणते जीवन ते अजून बरं का अरे त्यांना काही शेतीवाडी आहे का वावर आहे का काही मेंढरं आहेत का अरे तुझा बाप ह्या गावून त्या गावाला जातो तर पायाला बँडेज बांधून जातो तर त्याच्यात लाख रुपये ठेवून जातो त्या काळात तुला कळत नाही का कपडे मळकट घालायचे बँडेजमध्ये पैसे ठेवायचं आपलं धनगराचं आपल्याला वावरेत मेंढरेत हे कुठून तुला हे दलिंदर शिकायचं शिकायचं म्हणते अरे धनगराचा तू आणि शिकायचं म्हणते बामणाचं ठीक आहे त्यानं आहेच काय वावर नाही शेती नाही मळा नाही मेंढर नाहीत असं माझं सख्खा मित्रमार्ग तर हे जातीची हात्यार कशी कशी येतात याचा अभ्यास करून ठेवा लागतो आणि तो, तो आम्ही केला होता की हे बाकीचे कडनं आलं तर ब्राह्मण म्हणणं पण हे स्वतः ब्राह्मणच आहेत ना तर यांच्यावर उतारा गरीब ब्राह्मण आहे मराठा पुढारी आपल्या शिवाय देणं असेल तर गरीब मराठा आपल्याकडे आला पाहिजे तर गरीब ब्राह्मणाच्याच फीचा प्रश्न आहे ना मग तो आला तो सरकल्याबरोबर ह्या निंदेला उत्तर मिळायला लागलं आणि आभावि पाहिली यांचे पाळीव प्राणी कोण आभा अखिल भारतीय विद्यापीठ ते म्हणाले आता आपला ब्राह्मण मुलांचा वर्ग त्या अनुलात भाग घेतो फिवाड विरोधी आणि त्या तो कोण कुठला नगरचा आला आहे तो पोरो गोळा करतो तो म्हणजे नावसुद्धा घ्यायचं त्यांना लाज वाटायची बार का आणि तुम्ही अरे पाळू पाळू रोज तुम्हाला चांदी घालून देते हे चंदा म्हणतात त्याला ते घमेला देतात ना हां खाद्य देऊन पाळून तुम्हाला जमत नाही मग ते म्हणाले तो कणे फार चतुर आहे तो आयत्या भट्टीवर पोळी भाजून घेतो आयत्या चुलीवर पोळी भाजून घेतो तर ते म्हणाले आर एस एचे क्वालेचे प्रमुख अरे मग तुम्हाला कोणी बंदी घातली तुम्ही पण तुमची पोळी भाजा ना त्याच्याकरता तर तुम्हाला पाळलेलं आहे करता पाळलं आहे तुम्हाला तुम्ही काहीतरी करा मग ते आले पहिल्यांदा एकदम जास्त लोक घेऊन दोन चारशे पोरं आम्ही दोनशे ते दोन चारशे आम्हाला इकडे यायचं आपण ओपन पोझिशन घेतली कोणी पंचवीस रुपये भराव आहेत त्या काळात पंचवीस म्हणजे आजचे पाचशे झाले पंचवीस रुपये भरायचे विद्या आ, हे फी वाढ विरोधी कृती समितीचा मेंबर व्हावा हे कळलं नाही समाजवादा ना ते म्हणाले की कुमार सप्तरजी समाज सभेत येत नाहीत म्हणून राम कांबळे म्हणले राम कांबळे होतात तेव्हा तर यांचा आंदोलन मोडा म्हणून त्यांनी जाऊन याचे प्रिन्सिपल होते एम एस से त्यांना काळपासलं म्हणजे गडबड करावी त्याचं नेतृत्व कसं वाढते समाजिविजन सभेमध्ये येत नाही आणि बाकीचे नेते सांगणार कंट्रोल खाली राहायला नको ना त्यांना स्वतंत्र संस्थान पाहिजे म्हणून युक्रान काढलं आता हे अत्यंत रॉंग इन आम्हाला असं दिसतंय की आमची जी विचार प्रक्रिया ती तुमची नाही आणि तुम्ही समाजविद्यात म्हणून आम्ही तुमचा अनादर करणार नाही याच्या पलीकडं पा आम्ही काही देणं लागत नाही तुमचं आम्ही आमचं तुम्ही आम्हाला बोलू शकता पण हे तुम्ही समाजवादी नाही आहात हे तुम्ही भांडवलदार असे आरोप करा ना आम्ही इनोव्हेटिव्ह होतो आणि मग आम्ही ओपन ठेवल्यामुळे पंचिस झाले शरद पवार माझ्याकडे त्यावेळेला त्याला गाडीबिडी नव्हती अरुण लिमेची गाडी घ्यायचा तो युक्रानमधला तो नंतर झाला तो गाडी चालवत आले असं धुळीचं मी जिथं होतो तिथे कारण मी घरातून हकललंच होतं दुसरीकडं तर तिथं आला आणि म्हटलं कुमार आपल्याला चालायचं चा बरोबर म्हटलं का रे तर म्हटलं उल्हास पवार उल्हास शेडगे आणि श्रीकांत शिरोळे त्याचा मुलगा होता ना मनसे तर्फे तो यांच्याकडे जायचं आणि मग म्हणलं चल काय बोलतो मी ऐकलं ना मला आणि मग जाताना एवढंच म्हणला आज मी पिरगाळणार आहे त्यांना का तो युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रमुख होता तर आमचे म्हणलं शिफ्टी पिरगाळली तरी हलत नाहीत आणि तुझं कसं अरे एवढे मुलं वगैरे येतात म्हणजे त्याला तो कॉम्पिटेटर वाटत होता पण तरी दोस्त म्हटलं चल मग आम्ही श्रीकांत शिवला ओला प तिघ शेपट्या पिरगाळल्या शरद पवारने तरी हल्ले नाहीत फक्त पंचवीस रुपये दिले ते शरद पवारनेच दिले तर म्हणलं आम्ही कृती समिती या ना पण सहभाग नाही कारण उदासीनता उपास निंदा दूरच राहावं असं वाटतं ऑल कॉम्पिटिटर्स म्हणजे तुम्ही सेफ राहता ह्या अवस्थेतून गेला तर ते दूर राहिले आणि त्याच्यानंतर आमची समिती झाली कोण कुठलं मंडळ आलं तरी पंचवीस रुपये देऊन तिथे आणि मग आता कॅप्चर कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आमचे युक्रानचे लोक सगळे असं म्हणाले आपण ते अमुक पद घ्यायचं आता कीर्ती समितीचं कीर्ती समिती स्थापन झाली निंदेच्या अवस्थेत तर मी राहिलो अध्यक्ष आभापचं कारण थोरली संघटना आहे यांचं किती प्रत्येक कॉलेजमध्ये कालिदास जयंती करता त्याच्यावरनं मोजमाप करता येतं कालिदा जयंती किती मोठी होते पहिल्या मुलाला बक्षीस पण तेच रिपीट कालिदा जयंती पहिला मुलगा कालिदा जयंती पहिला मुलगा <laughs> पण आपण असं म्हणायचं शत्रुत्व नाही करायचं तर अध्यक्ष त्यांचा सुरेंद्र धारप अभावीपचा अध्यक्षाचा तो कशाला कशाला बरं का मग तो म्हणणारच ना माणसं माणसाचे रिॲक्शनसुद्धा काढता येतात नाही कुमार हे सगळं तू केलेस म्हटलं राहू दे सुरेंद्र तुला शोभतं आमचं काय आत्ता तयार झालेले गोल मुठभर लोकांची संघटना आहे मग झाले पाहते आधी मग आलं याचा ट्रेजर कोण माझा तर म्हटलं ट्रेजर अभाविपचाच ऑफिस कोणाचं अभावीपचंच वापरायचं त्यांना वाटलं झालं कॅप्चर झालं ना ते बेस झाले पण मला वाटतं कुमारला निदान सेक्रेट व्हावा असा प्रस्ताव आम्ही मांडतो बाकीच्या टाळ्या बरं बरं सेक्रेटरी झालो नाही त्याचं क्रिती <laughs> समज मग टॅक्टिक्स सुरू झाल्या टॅक्टिक्स काय सुरू झाल्या है? की हँडबिल छापली दहा हजार की आणि म्हणून आमची संघटना मोठी ते आम्ही वाटणार आठ हजार द्या तुम्हाला काय पाचशे वगैरे हो पुरतील पन्नास पाचशे आणि ते ठेवून गठ्ठे गट टाकायचे कारण नको आहे हे आंदोलन याच्यात घुसले आहेत गरिमिकावे मग बिघडत काही नाही ना आणि बसलं की त्यांचं एक खास असतं ते आदेशाचं जे डोकं असतं ना ते इनोव्हेटिव्ह नसतंच कधी त्यामध्ये जर मात करता येते त्यांना सारखं भीती वाटायची समाजवादी साथी गाती एका आवाजात असे गाणं आहे मोठं पूर्वीचं सा। बेचाळीस सालापासून कुठेही समाजवादी चार जमले की म्हणतात समाजवादी साथी की ते सगळे तेवढ्यापुरती अंगात शक्ती येते तर मला ते काही फार आवडायचं नाही पण म्हणायचो कधी तर ते आपलं आम्ही आतले चावट पोरं असतातच ह्या वयात समाजवादी रडती एका आवाजात असं म्हणायचं तर ते ते म्हणायचं सला वत्सले मातृभू म्हणा म्हणजे ते याच्यात ते कॅप्चर केलं सिम्बॉलिकली कॅप्चर केलं ते याच्यात राहिले आणि आमची युकराची मीटिंग व्हायची आपण डबल आणखीन दहा हजार छापायची हँडबॅग आणि ते वाटायचे आणि लोकं कोणी द्यायचे दहा रुपये द्यायचे दहा रुपयामध्ये त्यावेळेला दहा रुपयाची किंमत होती आणि आम्ही एक मुलगा सोडला नाही एक हॉस्टेल सोडला नाही निंदेच्या अवस्थेवर काय आहे उपाय ॲप्रोच लोकांपर्यंत सारखं आणि जिथे तिथे बोला नम्रतेनं प्रिन्सिपल साहेब आणि मग इकडं मंत्री साहेब मग मी म्हटलं तुम्ही चौधरी काका तुम्हीच वाढवले ते म्हणले मी वाढवली गव्हर्नमेंटने कधी वाढवली फी म्हटलं सर्व प्रिन्सिपल्स पुरा त्यांनी लगेच पी सांगला बोलवा त्यांना सगळ्यांना बोलवा हे निंदेच्या अवस्थेत घडणाऱ्या घटनावर का त्या त्यामुळे आम्ही फी वाढवली आम्ही फी वाढवली शंभर टक्के तुम्हाला ग्रँट देतो तुम्ही खोटे हिशोब लिहिता तुम्हाला सोसायटीचे लोक म्हणजे ती डेक्कन एज्युकेशन सोसायटी एस पीचे एस पी मंडळी यांना बंगली बांधायला पैसे पाहिजेत का ते मुलांकडनं घेतायत का मी तुम्ही खरे हिशोब द्या शंभर टक्के ग्रँट देतो आहे ना मग जी ग्रँट तुमची मान्य होत नाही त्याला तुम्ही पैसे मागता तुम्हाला मजा करायची की लगेच झालं त्यांच्या विरुद्ध गेलं त्यांच्या विरुद्ध वर आंदोलन आणि ते म्हणाले कुमार जर यांचे हिशोब पाहिले आणि याच्याचं गव्हर्नमेंटने मला असं पत्रक निघालं तर या क्षणी रद्द झाली फिवाट झालं ना आम्हाला बळ आलं त्यांची बैठक झाली अरे तुम्हाला पाळले तुम्हाला आंदोलन फोडता येत नाही का तुम्हाला त्यांची पुरेशी निंदा करून मुलांपासून आलं करता येत नाही का आणि मोर्चा निघाल्यानंतर भाषणामध्ये फरक पडायचे आम्ही म्हणायचो का हा गरीब ब्राह्मणाचा मुलगा हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा वगैरे असं त्याचं जागृत करून त्याची भाषा नाही ना आम्ही त्याच्या भाषेमध्ये मांडायचो आणि हे काय म्हणायचं ती ठराविक आदेशाची भाषा आज आपला मोर्चा निघाला राष्ट्रवादाने रसरसलेले तरुण घोषणा <laughs> देत होते भारत माता की जे इतकी भारत माता खोल 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 जात होती <laughs> बोंबला ती काय पोचणार झालं <laughs> <laughs> आणि त्या रात्री आम्ही अगदी चहा पिऊन वगैरे <laughs> म्हणजे त्यांचंही आमच्या प्रेम बसलं ना दोस्ती झाली सुरेंद वगैरे आणि रात्री ते म्हणाले की तुम्हाला पाळून उपयोग काय आणि म्हणून तुम्ही उद्या फुटात याच्यात दुसऱ्या दिवशी आम्ही पेपर पाहतोय काल आम्ही अकरा वाजेपर्यंत बरोबर पण पेपरही त्यांचे ना बारा नंतर पत्रक त्यांचं येतं आपलं नाही येऊ शकत त्या की कृती समितीतून युवक क्रांती दलाला काढण्यात आले आहे म्हणजे आम्ही खुश की आता निंदा म्हणजे निंदेचं आता सॅच्युरेशन व्हायला आपण आता पुढच्या याच्यात जाणार दडपशाहीच्या याच्यात अजून का बरे दडपशाही होत नाही आपल्यावर <laughs> असं आमच्या मनात मी तुम्हाला उदाहरण घेऊन सत्याग्रह सांगतोय नाहीतर ते असं अगदी दहा पंधरा मिनटात सांगता आला सहा वाजता पण त्याशिवाय त्या उलगडत नाहीत मग ते झाल्यानंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आयुष्यातली पहिली प्रेस कॉन्फरन्स आणि निळूभाऊ लिमे एक समाजवादी होते पूनमचे मालक तर त्यांना म्हटलं ते जरा पैशाचं वगैरे असं डोकं खाज त्यांनी लगेच बोलवलं ते असं बोलायचे नाहीत आमच्याशी म्हणजे पोर आहेत ते म्हणाले यांना प्रेस कॉन्फरन्स कायमची आजच नाही कधीही उकराची प्रेस कॉन्फरन्स असली ते जे इतरां देतो ते द्यायचं दलिंदर करायचं नाही आणि मला सांगितलं ते नालायक असतात पत्रकार त्यांना सिग्रिटी लागतात त्या तू आणायचं ते मी देणार नाही मान एकदमच स्वस्त झालं ना अरे आणि मग पैसे द्यायचे नाही तर आणखीन काहीतरी द्यावं लागेल मी मध्ये मध्ये जाऊन डोकं खायचो त्यांचं का हो तुम्ही समाज म्हणजे निळू भाऊ का लिमय काका क्रांती कशी होईल हो तुमचं दर्शन काय त्यामुळे माझं डोकं खातोस सर का तर पैसे द्यायच्याऐवजी एक सांगतो प्रश्न विचारायचा नाही क्रांती कशी कारण तुम्हाला अजून वाटते क्रांती होईल आमचं नक्की झालंय क्रांती होणार नाही तर मला छाडायचं नाही असा आमचा सामंजस्य कार्यमयू झाला आणि मग पुढे त्यांनी ऑर्डर दिली की आम्ही शंभर मुलं कधी बसलो तर कॉफी द्यायची दर एक तासाने एक एक तासाने कॉफी मिळायची आम्हाला पुन्हा म्हणून आमचा अड्डाच पुनमध्ये असायचा ट्रंक कॉल करायचे त्यावेळेला हे नव्हतं बाकीचे फोन तर ट्रंक कॉल करायचे तिथून करायचे तर ती, ती आम्हाला ह्या फी वाढीच्यामध्ये कौतुक सुरू झालं समाजवादी मंडळांमध्ये ते आम्हाला परत एक भांडवल झालं म्हणून समाजामध्ये आपण आकाशात पडत नसतो काहीतरी मागची पुण्याई मागची पापं सगळं आज सगळं मिळत असतं ती गंगा सतत शुद्ध करावी लागते ती मैली होते शुद्ध करावी लागते असंही हे राजकारणाचं म्हणजे कट कधीही अखेरचा क्षण अखेरचा दिवस नसतो मग झाल्यावर ते आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आता काय फुकट करायची म्हणजे काय वर्गणी जमायची आणि आम्ही हे सांगितलं कृती समिती याचा अर्थ हे सगळं मनात वेगळं आयला धरून मारले पाहिजेत नालायक चाले आंदोलन फोडतात पण असं म्हणायचं आपण फुल ट्रायल द्यायचे ते मित्र आहेत तर विप हे आमचे मित्र होते मधल्या काळात आधी घट्ट मित्र झाले पण त्यांना आत्ता नवीन जो साक्षात्कार झाला त्यांनी काय म्हटलं होतं हे समाजवादी आहेत म्हणून यांना काळ तर हे आम्ही आधी समाजवाद आमचे मित्र इतके मतिमंद का होते हे हा प्रश्न आम्हाला पडला आम्ही पहिल्यांदाही समाजवादी होतो आजही समाजवादी आहोत आणि हे त्यांना आत्ता कळले आणि म्हणून त्यांनी आमच्याशी गटच बोलतला काहीच हरकत नाही त्यांना ह्या रीतीनं तरी ज्ञान झाले हरकत नाही आम्ही समाजवादीच आहोत नंबर दोन ही कृती समिती आहे म्हणून आमचा हा ॲक्शन प्रोग्राम आहे त्यांच्या कृती समिती तर आम्ही नाहीत पण त्यांच्या कृती समितीचा काही कार्यक्रम आहे का कारण ते करू शकणार नाहीत ना कारण आर एस एसचे मॅनेजमेंट आहे यांचे हे पाळीव आहेत हे काय त्यांच्या विरुद्ध जाणार आणि म्हणून आमचा हा कार्यक्रम देतो आम्ही प्रत्येक कॉलेजवर सत्याग्रह करणार तर बेचाळीस सालानंतर पुण्यामध्ये गेटवर सत्याग्रह हे पहिल्यांदा आलं गेट मिटिंग कामगारांची होती तो भयंकर मग औत्सुक्य वाढलं औत्सुक वाढल्यावरती पहिली सत्याग्रह किती तेरा चौदा तिथल्या तिथं गोळा केलेले हां अरे तू परवा आलो तर म्हटले चल ये चल सत्याग्रह <laughs> बी एम सी सीला लिंबाच्या झाडाखाली शेजवलकर प्रिन्सिपॉल <laughs> आणि तिथे पहिला सत्याग्रह झाला की आम्हाला फी वाढ ही मान्य नाही सभा झाली मोठी तेव्हा आता आम्ही मुलं कशाला सत्याग्रह होतात तशी भीती तुरुंगाची भीती ही मृत्यूच्या भीतीनंतरची नंबर दोनची भीती आहे हे लक्षात घ्या तर तुरुंगाचं एवढं नव्हतं तर म्हणून चौदा झाले चौदा आल्यावर आता त्याला न्यूज तर तयार करायला पाहिजे ना म्हणजे काहीतरी घडलं असं निंदेच्या अवस्थेतून पुढे जायचं आहे दडपशे करावी त्यांनी पोलीस बोलवाय मारावं फरावं असं तर मग कारण दडपशे नाही झाल्याशिवाय ते यश मिळत येत तर मग आम्ही आत गेलून त्यांच्या तिथं असं गालीचे बिलीचे टाकले तिथं अरे काय करतो कुमार काय करतो इथे ऑफिसमध्ये असं बसलं खाली जेवढे खुर्चे तेवढ्या बसून बाकीच्या बाहेर जा बरं नाही नाही आम्ही ते असे चौदा मुलं पण चौदा मुलांना अशी मुला गर्दी कारण बघे खूप आणि सगळे असे तिथं बसले आणि पाया पडू नमस्कार आपण फी वाढ रद्द करा कारण सरकारने वाढवून द्या आपण का वाढवू हे आम्हाला पटवून द्या नाहीतर रद्द करा झाला तो कार्यक्रम झाला मग एस पी कॉलेज एस पी कॉलेजला परत चौदा पंधरा त्यावेळेला एवढी वाहतूक नव्हती म्हणून मी त्या एस पीच्या समोरच्या कॉलेज माझं कॉलेज ते आणि तिथे असं भाषण कारण मग तो चौ चाव, तेरा चौदा लोक तास गेला पाहिजे ना दोन्हीकडनं ट्रॅफिक बांधले तर बाकीचं जा जायला मार्ग होता ज्यांना फार गायचं पण जिथे हिंसा होत नाही हे तत्त्व आम्ही शिकलो तेथे बघे जास्त असतात आणि बघेच अनेक प्रश्नांचे निर्णय करतात लक्षात घ्या मी काय म्हणतोय समाज समा कुठल्याही समाजात कोणत्याही वेळी पाच टक्के लुच्चे पाच टक्के सच्चे आणि नव्वद टक्के कच्चे असतात पण कच्चे इकडचं तिकडे बॅलन्स करतात आणि कच्चे ज्याची थोडीशी पॉवर दिसेल त्याच्या बाजूला जातात तुम्ही इलेक्शनच्या जा वेळेला विचारा कच्चे लोकांचं निर्णय शेवटपर्यंत झालेला नसतो आणि आपण त्यांना विचारलं कसं का आता बघतो ना जरा चक्कर मारतो जोर कुणाचा आहे जोर कुणाचा आहे बघून मी उद्या मतदान ठरवतो अरे तुझा जोर नव्वद टक्क्यांना स्वतःचा जोर नसतो म्हणून आक्रमक अहिंसा हे तत्व आमचं आलं ह्या आंदोलनात आंदोलनातून आम्हाला खूप गोष्टी मिळाल्या की मिलिटंट नॉन व्हायलन्स नुसता नॉन व्हायन्स मी व्हायलन्स करणार नाही याला किंमत शून्य आहे हिंसे इतकीच किंमत शून्य आहे तर आक्रमक अहिंसा म्हणून आक्रमक अहिंसा म्हणून आम्ही जे करत होतो रस्त्यावर फिरत होतो सत्याग्रह करत होतो ते एस पी कॉलेजच्या तिथे आम्ही करणार लाऊडस्पीकर समोर असं मस्त आणि आता हे काहीतरी त्याचं ते नाव गणपत धोंडीबाग कांबळे हे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत कारण आम्हाला आंदोलनामध्ये एक जाती आंदोलन करायचं नव्हतं पण जातीय समीकरणही करायचं नव्हतं म्हणजे त्याला एक सच्चेपण आहे पाहिजे नुसतं जातीला जात जोडून आहोत हे अमुक अमुक गावात जन्माला आलेत पुणे जिल्ह्यातल्या तमुक तालुक्यातल्या तमुकवाडीला आलेले आहेत त्यांच्या घरी शेतमजुरी करतात तरी पण ते शिक्षणाला पुण्याला आलेत याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे बरोबर नाही एक लोक म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे अभिमान वाटला पाहिजे आता कांबळे निघाले एस व्ही कॉलेजमध्ये प्रवेश करत आहे मोठी आशा आहे की ते सरस्वतीची मूर्ती अजूनही आहे बघा ही अडुसठ सालची गोष्ट आहे सरस्वतीची मूर्ती ह्या सरस्वतीच्या मंदिरात त्यांना नक्कीच प्रवेश मिळेल का हो आपल्यालाच काय वाटते लोक मिळेल 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 बरं का आता कांबळे चालले चालले सत एस पी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ चालले पोलीस आलेले खूप हां हां ते दडपशाहीची सुरुवात पोलिसापासून होते तर आम्ही म्हणायचो की असं त्यावेळेचे आम्ही खेळतले की शुभचिन्ह कशाला म्हणता उज्या बाजूला मांजर गेली शुभ मोर गेला मोराचे दर्शन झाले शुभ मुंगसाचे दर्शन झाले शुभ घागर भरलेली पाण्याची घेऊन ललना ठुमकत ठुमकत चालली शुभ बर का हे सगळं आम्ही आपापसात पडायचो हे शुभ शुभ तसा आत्ताच्या काळात म्हणजे आडुसरच्या काळात तो तु, तु, तु तुम्ही जसं आज आधुनिक काळ म्हणायचं तेव्हा आम्ही आधुनिकच काळ म्हणायचो ना ह्या आधुनिक काळामध्ये मोर घागर भरलेली ललना या सगळ्याला पर्याय म्हणजे खाकी ड्रेसातला पोलीस <laughs> <laughs> तो दिसला म्हणजे आमची शेवटची स्टेज दडपशाहीची सुरू झाली मग पोलीस दिसल्यावर काका तुमचं नाव काय त्यावेळेला काय पट्ट्या नसायच्या काका काका मग ते का, 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 भाषणात सांगायचं आता हे काका त्यांना अडवतील पण ते असं विचारतात असं ते विचारतात काय हे अंदाजारीच करायचं ते विचारतील प्रिन्सिपॉल साहेबांना की ही मुलं हिंसा करत नाहीत मारामारी करत नाहीत राडेबाजी करत नाहीत तर का बरे त्यांना शिकू देत नाहीत तेव्हा प्रिन्सिपॉल मालेगावकर सर ते असं म्हणतील की हरकत नाही तर मग शंभर आपोआपच संपलं आपलं आंदोलन इथे यशस्वी झालं चालले चालले कांबळे पुढे चालले त्यांचे एक पाऊल झाले दोन पाऊल झाले ते एका वाडीहून एका नव्या जगाकडे जाऊ इच्छितात त्यांना पंख फुटलेत कांबळे चालले पुढे कांबळे चालले पुढे <laughs> आणि तिर्थ ते काकांना विचारलं तर तुम्ही काय म्हणणार तर त्यांनी विचारलं मालेगावकराला की आम्ही नाही हा मुलांना नाटक करू शकत काय त्यांनी कोणच केलेलं नाही तर ते म्हणायचे फक्त अतिक्रमण करतायत कारण प्रॉपर्टी आमची हा कायदा आहे म्हणजे मी इथे गांधी भवनमध्ये सात लोकांना बंदी घातलेली येऊन शिवेगाड केली तर परत यायचं नाही ते पोलिसाकडे गेलो असं कसं सार्वजनिक संस्थांना आम्हाला प्रवेश नाही ते म्हणेल नाही ते प्रशासक आहे तर मग पोलिस आता विचारत आहेत की मालेगावकर साहेब आत येऊ का बघूयात आता काय होते बघा बघा सर्वजण बघा तिकडे म्हणजे आम्हाला एक कळलं की सत्य हे रोचक पद्धतीने सांगावं लागतं सगळ्यांच्या नजरात इथे म्हणजे जणू काही तो इव्हेंट इव्हेंट नव्हता म्हणजे इव्हेंटला आज जे लागतं चमक तशी काही नव्हती बघा 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 कांबळे चाललेत आता काय म्हणतायत पोलीस काका आणि काय म्हणतायत मालेगावकर काका मग पोलीस म्हणतायत की आम्ही पकडू शकत नाही मग मालेगावकर काका म्हणतायत की अतिक्रमण करतायत मग ते म्हणत आहेत तशी तक्रार द्या मग ते तक्रार देत आहेत आता नंतर कांबळेना पकडतील आमचा डायलॉग आधी ठरलेला आता बसले बसले कांबळे खाली बसले मांडी घालून बसले ते म्हणतात मी सडक का बादशाह आहे मला कुठेच ठेवायला नाही मंदिरे अपवित्र आहेत सगळ्या ठिकाणी आज भांडवलशाही आहे मला फक्त सडक आहे तर मी सडकचा बादशाह होतो मी उठणार नाही इथून तो आसन घालून बसायचा बसायच्यावर हात बांधून का तर उद्या आरोप व्हायला नको की यांनी दगड मारला वगैरे हो म्हणून हात बांधून बसले आहेत मांडी घालून बसले आहे मांडी दाबून बसले आहेत ते आपले सिंहासन सोडायला तयार नाहीत कांबळे बसा <laughs> आम्ही युक्रेनच्या सगळ्या शुभेच्छा कांबळे बसले मांडी घालून बसले रस्त्यावर दाबून बसले सडकचे बादशाह झाले आता पोलीस त्यांना म्हणतात उठा बसा गाडीत ते म्हणत आहेत की माझ्या शरीरावर तुमची सत्ता चालेल माझ्या मनावर चालणार चालणार नाही बरोबर आहे लोक बरोबर आहे बरोबर आहे बरोबर <laughs> <laughs> म्हणून मी पोलीस काकांना विनंती करतो माझी कॉमेंट्री चाललेली पोलीस काकांना विनंती करतो की ते जर बसायला तयार नाही त्यांचं मन ऐकत नाही तुमचा आदेश पण तुम्ही शरीर त्यांचं उचलून टाकू शकता ते स्वतः येऊन बसणार नाही आणि मग मा माझी विनंती एवढी त्यांना नीट उचला तर नीट उचलायला पाच सहा पोलीस लागतात <laughs> मग पाचसा पोलीस म्हणजे मनात काही काय ताप आरोपी ना ना आहे आरोपीना असं पकडायचं हां पण हे आरोपी नाहीत हे सत्याग्रही आहेत हे गणपती आहेत हे गणपतीपेक्षा मोठे आहे हे समाजाला उपयुक्त आहेत उचला उचला कॉन्स्टेबल काका उचला नीट उचला मग लोक म्हणजे ए नीट हे नीट <laughs> ते काय सत्यगिरी नव्हते ना आणि असा एक मुलगा ठेवायची ही सगळी प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली ही दहा पंधरा मिनटं चालायची त्यामुळे एक पंधरा सत्यागिरीमध्ये पार हल्लं ना सगळं पुण्यामध्ये सगळ्या बातम्या बितम्यान अमुक तमुक हल्ला आणि मग त्याने असं ठरलं की ते पारंपरिक ज्ञान असताना काय नाही रे ठोका त्याला हे ते आरसमध्ये असतं कारण ते आर्मी आहे आर्मीचं भूमिगत काही जावं भूमिगत याचं एक संबंध महाराष्ट्र समाजात एक फार आकर्षण आहे भूमिगत कावा म्हणजे काय दुसरा बेसावध असताना हल्ला करणे आणि तो सावध होण्याचे आत पळून जाणे म्हणजे हे पलायनवादाचं उदात्ती आहे बरं का गनिमी कावा आणि मग आमचा एम एसवर झाला आणि मी फर्ग्युसनला त्या दिवशी होता तर कालची मुलं इकडची मुलं आम्ही रस्त्याने दहा पंधरा मुलं असे आहेत डुलत पालत असं समोरच्या बाजूनी रुपालीच्या समोरच्या बाजूनी त्यावर रुपालीचं नाव कॅफे डेक्कन होतं आणि तिथून चाललो आणि तिथे शेवटचा क्लायमॅक्सचा दिवस तर फर्ग्युसनला दीडशे मुलं तयार आहेत सत्याग्रहला कारण काय व्हायचं हे सत्याग्रही आले की दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये म्हणजे त्यांचे कॉलरचा आठ ज्या गोष्टीची भीती वाटते त्या ती गोष्ट तो करून आला म्हणजे लय राव म्हणून असं म्हण कसं काय झालं मग काय नाही पोलिसांनी नाव विचारलं मग तू काय केलं मी नाव सांगितले यशवंतराव चव्हाण पोलिसाला कुठे माहीत होते मी माहीत नव्हतं <laughs> <laughs> खरंच असं सांगितलं सगळे पुढे त्यांच्या नावा सांगितलं आणि नंतर त्यांच्या लक्षात गोळ झाला तर ते म्हणून डॉक्टर बघा ना तर मी म्हणलं असं नाही सत्याग्रहात चालत आपलं खरं नाव सांगा आणि खरं नाव सांगितलं पोलिसांना सांगितलं की कायद्याप्रमाणे कायदे जर आपण अभ्यास करायचा तर तुम्ही आता यांना ना खायला काहीतरी मग ते म्हणाले बाबा जेवण काही देत आहेत नाही बटाटे वडा देऊ आणि एखाद्याला भूक जास्त असली म्हणजे भुकेचं काही कोणाकडे काही थर्मोमीटर असतं का जास्त लागले तर दोन खाईल तीन खाईल एखादं नाही खाणार तर भरपूर आणा मग वडा बिडा दिला मला खुश ना मग नावं दिली आणि पोलिसांनी सोडून देण्यात आलं कोर्टात त्यांनी कोर्टात काय ठेवणार चारशे म्हणून सोडले ते दिवशी हिरो झाले ते पुढे इलेक्शनमध्ये निवडून आले की जे ज्याची मला भीती वाटते त्याची त्याला वाटत नाही म्हणजे तो ग्रेट लिडरशिप तयार झाली त्यांची आणि पुढे मुलांचा आग्रह सुरू झाला मला काहीतरी कर पुढे पण आंदोलन करून आम्हाला तुरुंगात जायचा चान्स पाहिजे <laughs> तुरुंगाची भीती कमी करणं जर आमच्या भाषणाचं वगैरे महत्त्व असायचं तुरुंगातलं खाणं काय म्हणजे आतलं आणि बाहेरचं असं काही वेगळंच नाही आतलं सगळं माहीत व्हायचं लोकांना आणि मग उत्सुक व्हायचे लोक की तुरुंगात जायचं ना त्यामुळे राडेबाजी हा विषयच नाही आला कधी मग हे फर्ग्युसनचा सत्याग्रह झाला मालेगावकर मला म्हणाले कुमार तू ह्या कॉलेजचा माझी विद्यार्थी असं तू नको होतं करायला माझ्या काळजाला दुःख झाले म्हणलं हे आर एस एसच्या व्यवस्थापनाला सांगा आणि शंभर रुपये ते बंद करून टाका नाही केलं त्यांनी मग त्यांची मीटिंग झाली सगळ्या संस्थांची आणि मला मारायचं ठरलं त्याकरता पतीत पाहून संघटना तयार झाली म्हणजे आधी नव्हती त्याच्या आदल्या तारखेला नव्हती <coughs> आणि रुपालीच्या समोर आला एक भीम बडदे नावाचा मनुष्य तो एड्सनी मारला आता <coughs> म्हणजे पुढं कोणाचं काय झालं हे सुद्धा आयुष्य उलगडून दाखवतं आणि तो म्हणाला कुमार मी कोपरगावचा तू नगरचा म्हणून प्रेमाने सांगतो आमच्या आर एस एस चे लोक तुला मारणार आहे तू पळून जा मी कसं पळून जाईल भीम्या तू नगरचा तुम्हाला एवढं ओळखत नाही का रे तुझं का मी पळून जाणारच नाही काही पण करीन पण पळून जाणार नाही मग लगेच आले अकरा लोक आणि बसला बरोबर देव आणि काहींची त्या हाफचड्डी होती खाकीची तर मी तेवढ्यात त्याला असं म्हणालो की तुम्ही स्वतःला हिटलरचे वंशज मानत असाल पण तुमच्या दुर्दैवानं मी स्वतःला जीव मानत नाही परंतु आत्ता मी सत्याग्रहात आहे मी अडोकलो आहे म्हणून मी तुम्हाला मारणार नाही पण नंतर सत्याग्रह संपल्यावरती याचा योग्य तो समाचार घेतला जाईल आणि हात बांधून बसला तर मी बॉक्सर होतो तेव्हा आपोआप ते रिफ्लेक्सिव मारायचे तेव्हा हात जायचे तर बरगडी माझी फ्रॅक्चर झाली थोडी मी चक्कर आली खाली बसलो तेवढ्यात फर्ग्यूसनची मला डोळे उघडले हो तर फर्ग्यूसनची दोन हजार मुलं आता ते सत्याग्रह दीडशेत पण दोन हजार मुलं तिथून घटना घडली ना इव्हेंट तरुणांना आकर्षण काहीतरी घडलं आहे आकर्षण जे धावत आले आणि मी तेवढ्यात पाहिलं की हे अकरा लोक जे जीव घेऊन पळाले तिथे मुतारी होती पूर्वी त्या मुतऱ्याच्या मागे आधी लपले म्हणले नको नको इथे येत आहेत ये पळाले म्हणजे किती घाबरतात हे पाहिलं मग मा मला उचलून लोकांनी त्या रुपालीत आणलं आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये उल्हास पवार नंतर काँग्रेसचे अध्यक्ष ढमडेरे होते शिवाजीराव ढमडेरे हे सगळ्यात आणि मग ते पोरांपुढे भाषण झाले दोन हजाराचा माप होता सला आपण आत्ता मोतीबाग जाळून टाकू म्हणजे आर एस एचं स्थान माहीत आहे ना तुम्हाला शनिवार पटेल मोतीबाग जाळून टाकू त्यांचं एक लक्षात घ्या जा जाता बाग म्हणजे ते इंग्लिश याच्यामध्ये क्वार्टर हेडक्वार्टर असतं ब्रिटिश आर्मीचं ब्रिटिश आर्मीची कॉपी करून ते काढलेलं आहे म्हणून रेशीम बाग मोतीबाग बाग हे शब्द असतोच म्हणजे ते आर एस एसचं असं तर जाऊ आज आता मला डोक्यात आलं होतं की आत्ता सहज जाऊन त्यांचं भोग करता येईल आत्ता या क्षणाला पण पुढे काय होईल आणि आपण तर ठरवलं आहे की शास्त्रा पटलेलं नाही अजून पण आपल्याला फुल ट्रायल त्या शास्त्राप्रमाणे द्यायचे म्हणून पोलीस आले कंप्लेंट तर मी काय सांगितलं म्हणजे जे, जे नव्हतं माझ्या मनात शास्त्रातलं जवळजवळ ऐंशी टक्के मुलांना आम्ही काय म्हणतो आहे ते पटलेले आहे ते मोर्चात येतात सत्याग्रहात येतात परंतु काही वीस टक्के लोकांना पटलेले नाही का बरे पटले नाही याचा मला विचार करायचा आहे मी कमी पडलो म्हणून मी उपोषण करत आहे कपॅसिटी फास्ट आमरण नव्हे कारण उपोषणामध्ये तीव्र चिंतन होते हे सगळं प्रेसला आलं मग तर मी उग्र चिंतन तीव्र चिंतन करण्यासाठी का बरे मी कमी पडलो ह्या लोकांना का नाही सम समजावून देऊ शकलो या याचं चिंतन करणं आणि मग एवढं टेन्शन वाढलं पुण्यामध्ये की दुसऱ्या दिवशी फिवाट रद्द झाली आता मधल्या काळामध्ये थोड्या मारा मारामाऱ्या व्हायलन्स झाला पण कंट्रोल तो कसा झाला काही लोकांनी असं घेतलं म्हणजे काँग्रेसवाल्यांनी संधी पाहिली काही शेड्यूलकाच्या लोकांचं प्रेम जमलं होतं ता। म्हणजे असं त्यांना वाटत होतं ते जसं आता केजरीवालचं आहे तर नेता तयार होतो तो जनतेच्या बांधलकीतून तर जनतेला वाटतं की याला काहीतरी होणं म्हणजे आपलं काहीतरी गमावणं म्हणून मातंग समाजाचे मुलं त्या सुरेंद्र धारपच्या घरी गेले त्याला सदाशिव पेठेत राहतं बामण बघू ना आणि ते रामपुरी चाकू काढायचे असं आणि ज्या वडिलांना दाखवायचं तो घरी नव्हता हे बामण काका हे रामपुरी बघितलं सुरेंद्रचे वडील काका असं दाबलं ना खुटकन निघतो आणि का का आम्ही काय शेड्यूल कायचे आमच्या जीवनामध्ये काय असं कुठं टरबूज कापून विका कुठे वा कापून विका तर आम्हाला हे फार लागत आहात तर आम्ही काय करतो पुण्याची ढेरी असेल इकडे खूप खूपच आणि असं नेतो पलीकडे ते इतकं झालं की सुरेंद आरम नंतर नाही कुठेच काम केलं नाही करायचे काहीच नाही नुसतं दाखवायचे नाही नाही म्हटलं तुमच्याकडे काका का का ब्राह्मण ना तुम्ही तुमच्याकडे नसेल शस्त्र कारण कुमार सत्तेच्या अंगार हात लावला की आम्ही असं थे थे। हे सारखं सांगायचे त्याला असं वाटत कधी आहेत आणि परत तुमच्याकडे बामणामध्ये चहा देत आहेत का चहा चहा म्हणजे त्यांना कळायचं नाही की पोलिसांना बोलवायचं की नाही बोलवायचं आणि याच्या नंतर मग हे हिंसा झाली सगळं झालं आणि त्याच्यानंतर यश मिळालं आणि गांधीजीने म्हटलेलं जगामध्ये फक्त यशस्वी माणसांनाच आदर मिळतो आदर हे बँकेमध्ये तुम्ही व्यवहार केला नंतर डिपॉझिट राहिलं ना म्हणजे ते संचित सेव्हिंग झालं तर तुमच्या विषयीचा आदर सेव्हिंग असतं आणि जे यशस्वी होत नाहीत त्यांना जगात आदर मिळत नाही हा या कठोर जगाचा नियम आहे आणि यशस्वी मिळाला आणि युक्रान पक्क झाला आमचा अन्वय समृद्ध झाला तर उदासीनता उपहास निंदा हे मी उलगडून सांगितले तुम्हाला कारण तो विकास करताना मला माझे अनुभव सांगणं आवश्यक होतं पुढं दलित शिष्यवृत्ती काय झालं पुढं सोलापूर काय झालं ते आणखीन आहे पण आता इथे आपण हे सत्र थांबवू की तुम्ही ह्या चार पाच गोष्टी ठेवल्या आणि त्या स्टेजेसमधूनच न्यायचं ठरवलं तर यश मिळतंच म्हणजे केवळ ह्या लढाईला आता कायम सत्याग्रही म्हणून केव्हा प्रश्न येतो एका आंदोलनातून यशस्वी झाल्याने आदर मिळाला आता मी चाळीस वेळा अटक झालो म्हणजे चाळीस आंदोलन झाले आणि ते यश मिळालं एकदाही अपयशन आहे मग मी का म्हणू नये की हे शास्त्र आहे मी अनुभवाच्या कसोटीवर घासून सांगतो आहे नंबर एक नंबर दोन दरवेळेला तो आदर वाढत गेला लोकांच्यामधला की बो काय वाढत गेला याला बोलवलं आहे की अंत लोक असे भाज अरे काय बोलता सप्तर्षीला बोलवीन आमच्याकडं भांड पडली जमते का देवऋषाला असा स्व सटर फटरल पुढाऱ्याला जमतंय का देवऋषाला बघा नाही तर बोलवा सप्तऋषाला सप्तर्षी पडत नाही का सप्तऋषाला अशी म्हणच पडली तर मग प्रश्न असा येतो की हा आदर हे समाजाचं भांडवल आहे ते तुम्हाला व्यक्तिगतरित्या म्हणजे आपल्या आदराकडे त्रेस्त पाहायला पाहिजे सत्याग्रही माणसाने आणि मग व्यक्तीची सत्याग्रही तत्व येतात कारण हा आदर जर घालवला तर आपण समाजाची हानी केली ना हे आदर हे बीज भांडवल झालं पुढच्या आंदोलनाला आधीच हे आले म्हणजे यश मिळणारच हे व्हायला लागलं पुढे महाराष्ट्रात नक्कीच यश मिळणार मालेगावला गेले नक्की यश मिळणार औरंगाबादला दलित शिष्यवृत्ती नक्की मिळणार असं तर मग हा आदर जपण्याकरता व्यक्तिगत शिस्त पाळावी लागते म्हणजे त्यातलं अपरिग्रहाचं भरत फार महत्त्वाचं म्हणजे जेवढं तुम्ही रोज मनाला सांगितलं पाहिजे की तू जिवंत आहे पण तू मरणार आहेस हे व्रत आहे प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण वृद्ध होणार आणि प्रत्येक जिवंत माणसाने मानलं पाहिजे आपण मरणार तर मग ह्या टेम्पररी फेजमध्ये मानवजातीत आपण आल्यानंतर आपल्याला किती घ्यायचं तर डेफिनेटली डोक्यात पाहिजे की हे गरजेचंच हे मला हवंच आहे मला पेन हवाच आहे मला घड्या हवं आहे मला मोबाईल हवा आहे ते घ्या ना पण तुम्ही जे नको आहे ते जर हाव धरली त्याची तर त्याला प्रॉपर्टी म्हणतात आणि गांधीजीने सांगितलं प्रॉपर्टी म्हणजे व्हायलन्स प्रॉपर्टीची व्याख्या त्यांनी काय केली प्रॉपर्टी इज व्हायलन्स तीन शब्दात केले आणि तेही प्रत्यक्ष अनुभवला येतं तर जर तुम्ही प्रॉपर्टीची हाव नाही ठेवली तर तुमची बुद्धी सत्याग्रही राहण्याची शक्यता वाढते आणि तुम्हाला मिळालेला समाजाचं भांडवल जपायला ते तुम्हाला व्यक्तिगत आदर असं काही नसतं की तुम्ही काय पहिलवान आहेत म्हणून काही करतात एक आदर असतो की यांना याची विद्या माहीत आहे आणि आपल्या आपला, आपला प्रश्न ते नक्की सोडवतील असे प्रश्न नक्की सोडवतील असे माणसंच नाहीत ना समाजात तर तिथे समाजात त्यांची संख्या वाढली पाहिजे म्हणून तो आदर सांभाळता आला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी व काही व्रतं तुम्ही पाळली पाहिजेत त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं व्रत सत्य अहिंसा आणि अपरिग्रह तुमच्या अंगावर दिसतं तुम्ही करप्ट आहात की नाही मला सांगा करप्शन करता काही इव्हीडन्स लागतो का माणसाच्या बोलण्यात चालण्यात डोळ्यात वागण्यात पिण्यात पाणी पिण्यात किंवा खाण्यात सगळ्यामध्ये ती हाव दिसते तर तुम्ही जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे म्हणून आम्ही ह्या आंदोलनानंतर नवराबाईकोने तीन महिने चर्चा करू असे ड्रॉईंग काढून परत मोडून आम्ही काय आर्किटेक्ट नाही आपल्याला किती लागेल काय काय फंक्शन्स असतील आपल्याकडे नेसायची नेसायचे मला काय दाढी आहे वाचन पाहिजे अशा आम्ही आमच्या गरजांची यादी केली आणि आमच्याच लक्षात आलं की सहाशे स्क्वेअर फुटाच्या वर लागतच नाही दोन माणसाला पुढचं तुम्हाला सजा झाली असते झाडून घ्या झाडून घ्या आणि जे जे प्रॉपर्टी ठेवतात ते ते आपण मेलावर आपल्या मुलांची कोर्टबाजी होणार कधी कधी खून पडणार याची व्यवस्था करून ठेवतात तर कशाला पुढच्या पिढीकरता ठेवायचं हे एकदा जर झालं तर तुमची बुद्धी बरीचशी सत्याग्रही आणि शुद्ध राहते म्हणून मग शुद्धता ह्या नंतरचा विषय येतो कारण का तर सत्याग्रहातली पुण्याही वायाने घालवायची ते सामाजिक ते वाया घालव तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही का सत्याग्रहींनी कास्ट कॉन्शियस आणि क्लास कॉन्शियस कसा घालवायचा प्रयत्नपूर्वक जो की संस्कारातून वाढीतून आणि कधी कधी अजाणतेपणी जाणतेपणी तो स्वीकारलेला असतो तर तो आता ठरवून कसा घालवायचा कास्ट कॉन्शियस आणि क्लास कॉन्शियस असा आहे कास्ट कॉन्शियस येतो कुठून आपण सगळे मानव असतो आणि आपला बाप किंवा घरचे लोक आपण अंधारात असतात म्हणजे पोरग डॉक्टरला टेन्शन असतं रडलं तर ते जगणार म्हणून डॉक्टर त्याला उलटे पालटे करतो रडले तर पाठवून मारतो तुम्ही पाहायला तर तुम्हाला वाटलं काय करू नये डॉक्टर गरम पाण्यात घालतो गार पाण्यात घालतो पण ते रडलं पाहिजे म्हणजे पहिला श्वास स्वतः घेतला पाहिजे तेव्हा ते, ते आईपासून इंडिपेंडंटली जगायला समर्थ होतं त्यावेळेला तुम्हाला शिक्का मारला जातो जातीचा बरोबर आणि भारतीय जीवन हे जातीनं पूर्णबद्ध आहे म्हणजे आडनावं शिब्या मगा मी सांगितलं न्यायसुद्धा जात पंचायत वार होता आणि याचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मनुस्मृती शंभा जोशी कृत अर्धपान संस्कृत अर्जपानखाली मराठी वाचणं फार आवश्यक आहे म्हणजे काय होते आपल्या पूर्वीच्या लोकांमध्ये विषमतेचे तर त्याचं हरळी नावाचं एक गवत असतं ते लवकर त्याचं मूळ जात नाही तसं त्या हरळी अजून डोक्यात येत मुळं त्याची वरून जरी काढलं मनुस्मृती जाऊन त्या जागी घटना आली राज्यघटना तरी ते आहेत तर आपलं जग प्रत्येक लहान मुलाचं जग हे घरापुरतं मर्यादित असतं आणि वडील हा त्याचा पॉवर सिंबॉल असतो हे मी सायकोलॉजिकल ज्ञान सांगतो शास्त्र त्यामुळं वडिलाचे तो इमिटेशन करतो वडील बिडी फुंकत असेल तर वडील नसताना हळूच तो बिडी फुटून फुंकून बघतो सगळं वडिलांची नक्कल करतो वडील असे केसातून हात फिरवायची सवय असेल तर हा पण असा केस नसले तरी उगत असे हात फिरवतो आणि वडील हा उमऱ्याच्या बाहेरच्या जगातला सर्वात पॉवरफुल माणूस असल्याला वाटत आणि नातेवाईक असतात आणि ते आपल्यात असं नसतं आणि त्यांच्यात असं असतं कारण जात टिकवायची असेल तर जातीची सरहद्द कोणती तर जातीची सरहद्द परजातीचा द्वेष ही आहे सांगली कोल्हापूर भागात तुम्ही गेलात तर जैन मुलाला काय सांगण्यात येतं की एखाद्या वेळी बाळा अगदी म्हणजे बाळाची काळजी तुझ्या जीवनात प्रसंग येईल समोरून कोबरा येईल दहाचा आकडा सा पिवळ आज तासा आणि तेवढ्यात मराठा येईल तर पहिल्यांदा मराठ्याचा समाचार कोबरानंतर <laughs> आणि एक्झॅक्टली असंच हे जैनात सांगितलं जातं आणि हे मराठा सांगितलं कोबरा आणि जैन येईल तर जैनाचा समाचार आधी हे काय जिथे जे समाज राहतात तिथेही द्वेषाची सरहद्धा आवश्यक असते म्हणजे आपला माणूस लालू यादवच्या जातीचा द्वेष करायला नाही शकणार आणि आपल्या अवतीभोवती ज्या जाती असतात कारण सारखी भीती आहे की जात मोडेल ते इंटरकास्ट मॅरेजने मोडेल येणं होईल याचं साधारण मैत्री होईल हे गृहित धरून त्याच्यावर घट्ट सांगणं की आपलं श्रेष्ठ आहे मग आता माझ्या घरामध्ये मी असं म्हणालो की आता आमचे गुरुजीस सांगायचे की आज तमाशा आहे बरं का संगणी वाडीतोडीच्या पोरांना सांगायचे की भाकर तुकडा घेऊन या संध्याकाळचा म्हणजे दोन दोन तीन तीन किलोमीटर वाडी तोडी देते तर मी घरी सांगायचो की आज मला तमाशाला जायचं आहे तिकीटाला पैसे द्या एक आणा वगैरे काय असेल ते तो फटा फटा फटा, फटा फटके बसायचे अरे ब्राह्मणांचा तू तमाशाची गोष्ट करतो बा आमचा गुरुजी भैल मिळून गुरुजी तर मस्त शिवाय द्यायचा रिदमिक म्हणजे कोणी उशीर आला अरे सूर्यनारायण उगवलं का म्हणजे सकाळ झाली का तो असं डोळ्यातली चिपळं तशीच ठेवून म्हणायचा हा गुरुजी उगवला अरे पूर्वेला उगवला का पश्चिमेला म्हणजे तो सावध झालाय का नाही म्हणून की तो म्हणायचा पश्चिमेला उगवला <laughs> परत मार खायचा तर तुझ्या आयला तुझ्या मायला कानाला इतकं गोड लागलं माझ्या हर का मी घरीून चेंडू खेळायला लागलो तुझ्या आयला तुझ्या मायला खालीवर करा खडाकड कर पुन्हा मार अरे तू ब्राह्मणाचा ना आणि हे काय हे काय ब्राह्मण भानगड आहे मग मला तर असंच कधी स्वप्न पडायचं कल्पना यायची डोक्यात की माझ्या वर्गातले जे महान मुलं आहेत त्याच्याकडं आपल्यासारखंच असणार डायनिंग टेबल गजराचं घड्याळ आणि आई सकाळी उठव ती अभ्यास करायचा ना बाळा सहा वाजली आणि ही शाल अंगावर टाकून मी जायफळ्याची कॉफी करून देते फक्त त्याची आई म्हणजे आपण शिवाय द्यायची नाही ब्राह्मणांनी इतरांनी द्यायच्या तर ती म्हणत असेल अरे भाडखाऊ राम्या <laughs> कॉफी कौ घेणार का अरे <laughs> असंच वाटायचं हाताला खरखडं लागलं तर नीट धुव आहे म्हणायचं तू काय धनगर आहे का तर मला असं वाटायचं की धनगर हा कित्येक दिवस मित्र माझा होईपर्यंत मला माहीतच नव्हतं की धनगर हा माणूस एका प्राणी आहे तर मला असं वाटायचं की खरकडे दिसलं की जंप घेणारा प्राणी आहे हा तू धनगर आहे हे काय आहे आणि याच्या उलट मी मुलं चिडवायची मला की बामणलंही घाड असते बामण बामण असं काहीतरी त्यांनी काढलं होतं तर माझ्या वर्गात टोंगळे असायचे पोरं कारण शिक्षणाचं एवढं नव्हतं त्या काळात ही मी तुम्हाला गोष्ट सांगतोय एकोणपन्नास पन्नास सालची ते मला कधी कधी कडेरे घ्यायचं की मी त्यांना मारायचो बिरायचो सोडायचं कडेवर घेणं म्हणजे भयंकर आपण विक होत असं वाटायचं ना आणि मग ते सारखं बामण बामण वाढायचं मी त्यांना पा मित्रांनो तुम्ही मला सांगा का बा पण गाणाच पटवून द्या तर्काने मग त्यांना वाटलं आज सिरियस झाला बो हा मग म्हणले तू आपल्या वर्गातला पहिला येणार आणि म्हटलं त्यात काय विषय नाही आम्हाला घरी शिकवतात तुम्हाला घरी शिकवत नाही बरं का पुढे बोला तर ते म्हणाले आता तू सगळा फोकस लाव आणि तू आपल्या वर्गातला पहिल्या नंबरचा नाही विचार कर ते सांगतो मला विचार कर बरं का की सकाळी उठल्यावर आपल्याला काय दृश्य दिसतं आपल्या गावचे लोक रासनाचे लोक राशीनला रासन म्हणतात रासनाचे लोक काय करतात मग मी असं सगळं करून आपलं चुकायचं नाही परीक्षा असं म्हणून मी म्हटलं सकाळी उठला की प्रत्येकजण एक लोटा किंवा डबडा हातात घेऊन पाणी घेऊन लांब लांब जातो घाण करायला हां बरोबर उत्तर आहे म्हटलं तुझा पहिला नंबर आता तुझ्या घरात काय करता माझे वडील सरकारी वडील आमच्या घरात एक टॉयलेट एक कसं सहा हजारच्या वस्तीत म्हणलं नाही बो आम्ही तिथे जातो हा पटलं ना मग आम्ही का म्हणतो आपण घाण असतात तिथंच खात्यात आणि तिथंच घाण पडत्या हा मला पटलं ना तर्काला मी घरी येऊन आई वडिलांना म्हटलं की ब्राह्मण लोक फार घाण असतात ते म्हणले का तिथच खातात परत मार तर मुद्दा असा आहे हनुमान तुम्ही तर्काने वागायला लागलात तर आपल्या घराचंच मार खाणं मग मग तुम्ही जर परंपरागत ज्ञान घेतलं त्याला जाती कॉन्शियस म्हणतात तर्काने आपलं नॉलेज असतं तर्काने आपण ज्या आयडियाज रिझनेबल असतात जास्त पटतात आपल्या जीवनाच्या अनुभव त्या स्वीकारतून जुने आयडिया टाकून देतो म्हणजे एकदा आपल्याला याच्यावर घ्यावं लागेल सत्याग्रहासारखं विचार कसा करावा पण ही तर्क पद्धती आहे एवढं सांग पॉवरफुल आयडियाज रिप्लेस वीक आयडियाज ज्या अनुभवाशी सुसंगत नसतात तर त्या तर्काचा मारा आपण आपल्यावर केलाय का हा प्रश्न आहे आता मला डॉक्टर राम मनोहर लोयाने म्हणजे माझं समाजवादी इनिशिएशन कसं झालं समाजवादी म्हणजे कशी झाली एकदम ते समाजवादी लोक म्हणजे जुन्या स्टाईलचे आता तुमच्या काळात तसे मिळणार नाही त्याने एकदम खांदर हात टाकला मला फुलीने भेट घडून दिली आणि मी लगेच पुस्तकं वाचून काढली दोन चार आधी सांगितलं होतं आणि त्यांना प्रश्न विचारला त्याच्यातले पुस्तकातले त्यांना म्हटलं हा भयंकर इंटेलिजंट मुलगा आहे त्यांनी गळ्यात हात घातला आणि फेऱ्या मारू म्हटल्या आपण आणि मारता मारता एकदम माझं जाणवू पाहिलं जाणव होतं माझ्या ह्याच्यात फरसिंबच्यावर त्याने असं धरलंन बाहेर काढलं आणि ते म्हणाले तुला समाजवादी व्हायचं आहे ना तू प्रश्न विचारले म्हटलं हो एक तर एक लक्षात घे वाचनातून झालेलं पुरेसं नसतं तर आयुष्यात ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे तुला त्याच्याशी तू सवल तुला ब्राह्मण राहायचं आहे का भारतीय व्हायचं आहे बघा फार महत्त्वाचा प्रश्न हा प्रत्येकाने विचारला पाहिजे ना मला मराठा राहायचा आहे का मला भारतीय व्हायचं आहे मला मातंग राहायचं आहे का हे खरं आहे ते आपल्या हातातलं नाही म्हणजे अपघाताचा अभिमान सोड असंच त्यांनी सांगितलं पण मला महिना लागला भलभलते विचारता संस्कारांची ताक संस्कार म्हणजे डेड थॉट्स ज्यावेळेला आपला ब्रेन पॅसिव असतो त्यावेळेला बाकीच्याने आपल्या डोक्यात घातलेले आणि पण ते घट्ट झालेले असतात त्याचं कारण असं आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड नऊ दशांश असतं आणि आपल्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला जे कळतं ते एक दशांश असतं तर आपल्या मनात काय चाललंय हे माहीत नसलेलं नऊ पट आहे ना तर त्याच्यामधले जे संस्कार असतात ते वर येतात आणि आपले निर्णय चुकवतात म्हणून विपशनाविधी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सबकॉन्शियस शुद्ध करता म्हणजे जमलं तर त्यांनी विपशनं करावी पण आपण तर्काने बरंचसं काढू शकतो तर त्याच्यामध्ये त्या आपल्या जातीचे संस्कार वर येतात आणि काय काय भलभलते असतात आता ह्या सभागृहामध्ये एक वंजारी समाजाची मुलगी आहे आणि एक ब्राह्मण मुलगा आहे तर त्यांच्या घरात डायलॉग काय होतो अगो काय अवदसा चांगली शिकली स्पर्धा परीक्षा पास झाली आपण वंजारी आणि ब्राह्मणाबरोबर लग्न करतात म्हणजे आता पहा अशी कल्पना आहे की ब्राह्मणांची नक्कल करायला संस्कृतईचं एक सिद्धांत आहे की सर्वजण वर आले की ब्राह्मणांची नक्कल करतात कारण संस्कृतीचा एक पॅकेज माहिती आहे ते म्हणून आता या सगळ्यातून सुटायचं असेल तर तर्कपद्धती आणि नंबर दोन आपल्या मनात इतरांचा संचार करणे म्हणजे मी तुला सांगतो याची पूर्ण प्रक्रिया केव्हा झाली मी तीन चार महिने मराठा झालो मराठा मित्र होते खूप असणारच तीस टक्के म्हणजे आपले मित्र ते तीस टक्के असणार नॅचरली आणि त्यांचं सगळं वर्तन कसं आहे तसं आपण करायचं ते कसा विचार करतात तसा करायचा कधी कधी शक्य नव्हतं ते कधीही कोणाला म्हटलं की जिऊन जा हात ओला तर करून जा त्याच्यामुळे आमच्या शरद पवार घोटाळा झाला तर सगळ्या आमदारांना म्हणायला लागला त्याला पी एम व्हायचं तर भोजन करू त्यामुळे भोज दो दो घास तो खाऊ नाही तो नाही तो हात ओला करू तर जे पसरलं की हा डिफेन्स मिनिस्टर गवत खायला सांगतो दो तो घास <laughs> म्हणजे म्ह मित्राला जाऊन सांगावं लागलं अरे सरच घास वेगळा आपला तिकडचा घास वेगळा घरी घडलेली गोष्ट त्याला पी एम आहे म्हणजे त्याला घाई झालेली सगळ्यांना असं बांधून ठेवायचं प्रेमाने असं तर मराठा मनुष्य म्हणणार दोन घासचं खाऊन जा <laughs> नाही नाही खाल्ल्याशिवाय जाणार हे बामणांच्याकडे नाही ना माझं झालं जेवण बरं किंवा तो बाहेर बसला असा पाहुणा थांबा हं चहा घेऊन येते ती बाई म्हणाली तुमचे मित्र नाही आहेत मी तुमच्याशी बोलते चहा घेऊन याला वाटतं याला चहा घेऊन येतो तिला म्हणायचं असतं की चहा मी पित होते तो पिते आणि मग तुमच्याशी बोलते <laughs> <laughs> तर आपण जेव्हा भारतीय होतो तेव्हा निरपेक्ष मनाने आपल्या जातीला झुकता माप न देता आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे ते केलं के तर प्रत्येक जातीत अत्यंत गोड आहे आणि प्रत्येक जातीत दोष आहेत ते दोष काय आहे सरहद्ध ठेवलेली आहे मुलांनी इंटरकास्ट मॅरेज उपाय काय याच्यावर इंटरकास्ट मॅरेज कर पारंपरिक ज्ञानाचा सूडच उगवला पाहिजे नाही तर आपण मॉडर्न होणारच नाही कधी तर झालं की मग ते आपल्याला स्वच्छ दिसत तर मी मराठा होतो तर मी आपलं सहज आता यांना म्हणायचं आहे की तिकडं खुर्ची रिकामी तिकडे बसा तिथं दुसरे पाहुणे येणार आहे तर बावणी भाषेत कसं म्हणतंय प्लीज तिकडं बसता का ते दुसऱ्यांना बसायचं आहे तिथं आणि मराठा भाषेत काय बोलायचं म्हणजे फार अवघड असं काय अय अय आता का अवघड आहे त्याच्यात मी तीन चार महिने महार होतो इतका मस्त शिवाय द्यायचं लोक माझ्याकडे बघायचे जितके लोक बघायचे की बाहे असं काय बोलतो म्हणजे कालचा माणूस आणि आजचा माणूस यात कन्सिस्टन्सी असते आपण आपल्या आयडेंटिटीला लॉयल असतो म्हणून लोकाला भेटू शकतो पण माझ्या बाजूला असा प्रश्न आला तेव्हा की हा तर आपल्याला असं म्हणतात हा तर एकदम शिवीबिवी काय देतो फसला शिवाय द्यायचो मी समजून सांगता मी समजून सांगायला उपयोगी पडणार आहे असे उगाच शिवाय नाही तर मग हिंदी सिनेमा बघायचे आज दोन बघायचे उद्या दोन बघायचे तर चार सिनेमामध्ये परत तुमचं अंगातलं जातं पण अंगात मराठा आणला पाहिजे काय अडचण आहे मी एकदा अंगात मांग गारुडी आणला तर उतराला का माहिती आहे का त्यांच्यात लग्नाला गेलो मी ब आपलेच नातेवाईक असं तर त्यांच्या शेवटी एकमेकांचं व्याह्यांचं रक्त काढायचं असतं तर ते मला सारखे म्हणायचे बारामतीला होतं तर जरा ते बुक केलं आहे तिकडे जाता का तुम्ही काय माझे आमदार तुम्ही जाल तिकडे अरे म्हटलं मला राहायचं नाही तर जेवायचं ना तुमच्याबरोबर अरे का नाही 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 मग मला कळलं की ते रक्त काढणं त्यांनी मला आग्रह करून घाललं तिथून कारण त्यांचा तो खोळंबला होता ना सोर्य लगेच म्हणजे आव उशीर काय करताय म्हणजे रगात काढायचं एकमेकाचं काय काय विचित्र प्रथा आहे पण आपण सर्व जातींच्याबरोबर एकरूप व्हायचं असेल कुठलंही जनआंदोलन किंवा सत्याग्रह आंदोलन एक जातीय आणि एक, जाती एक वर्गीय असू शकत नाही एक वर्गीय असेल ट्रेड युनियन पण जन जनआंदोलन एकवर्गीय असं की ते, ते दोषच आहे पण हे घालवता येतात आधी आपल्या जातीचा अभ्यास करावा लागेल आणि तर्क वापरला पाहिजे दुसरं काही नाही आता आपल्याला तर्क फुटतोच की आपण सहावी सातवीत असताना प्रश्न विचारत सवय लागते मी माझ्याकडे तो बामण म्हणाला भिक्षुक आता आमचं ब्राह्मणाचं श्रीमंत घर डॉक्टरांचं म्हणजे तो ताजगीडचा पूजा करा वडिलांना संस्कृत येतं मलाही त्यावेळेला आठवीला संस्कृत होतं नववीत असतानाची गोष्ट नगरून आलेलो मी तर मी असं बारीक त्याचं ऐकायला लागेस काय म्हणतोय तो म्हणला ओम गणपती गडांतवान म्हणजे गणपतीला सं संबोधन केलं तुला हाका मारायचे खंडे राव तसं त्यांनी गणपती ओम गणपती गणांतवान आणि म्हणलं तो सुपारीत बैस मी हा सुपारित बैस म्हणतोय सगळं झालं शेवटी म्हणले की माझी पाद्यपूजा केली आहे यजमानांनी यथा सांग दक्षिणा दिली आहे मला खुश केले आहे तुझे काम उरले नाही गो ओम गणपती गणवानवान अबाउट टर्न आणि मी पाहायला मग ऑब्झर्व करायला लागलो ना तर एवढी शक्ती ठेवायलाच पाहिजे जर आपल्याला कार्यकर्ता व्हायचं तर ते त्याने ते ते, ती सुपारी कातरली आणि पानात घातली तेव्हा मी ठणाना बोंड मा, मारले अयो आयो, आयो आयो गणपती कातरला या या तर सगळे हसायचे मी म्हणली का भनगड त्यांनी पण माझ्यासारखं चिडायला पाहिजे ना भिक्षुकाने गणपती कातरला तर मग त्यांनी माझं बौद्धिक घेतलं काय सांगितलं बाळा तुला माहीत नाही ब्राह्मण हे वेगळे ते देवाला आदेश देतात देव त्याला काही सांगत नव्हतं ते देवाला म्हणतात ये की आला जा की गेला म्हणून लोक आपल्याला बोलवतात की त्यांना जन्मलेल्या मुलाचं बारसं करायला मृत्यूच्या वेळेला दिवस घालायला देव लागतो म्हणून आपण लागतो मंत्र म्हणजे वटकुम आहेत मोदीने आता वीस वटुमती लोकसभेत पास झालेले कायदे नाहीत त्याच्यामध्ये ब्राह्मणेतरांचा काही हात नाही आणि जोपर्यंत तुम्हाला बहुजनांना देव लागतो तोपर्यंत बामण लागणार हे लिहून घेत तर मुद्दा असा आहे ह्याच्यातून जायच्यातून तू मला एक एक केस सांगितली तर तो मी तुला सांगेन जातीतून कसं पण जातीतून मुक्त होणे भयंकर आनंदाची बाब आहे हे दुसरं सांगतो म्हणजे आता लोकांना दारू प्यावी लागते ते म्हणतात कीक आली पाहिजे तर जात सोडल्याची किक असते बरं का त्यांना दारू प्यावी लागत नाही डे का झालेल्या त्याची केक मजा असते खूप कारण तुम्ही भिन्न भिन्न जातीचे तुमची पर्सनॅलिटी व्यापक होते ना आणि आता मी काय करतो माहेर असे मी ठेवलेले आहेत सबकॉन्शियसमध्ये पण कॉन्शियसली माहिती आहेत मला म्हणून सबकॉन्शियस नाही म्हणता ना। येणार कॉन्शियस एका कोपऱ्यात तर मी ते पाहिजे तेव्हा कमांड करतो ना आता सात वेळा माझ्या खुनाच्या प्रयत्नाला गुंड आले त्यावर मी माझ्यातला मराठा बाहेर काढलं हे मला बोलतो येतं मराठ्याच्या भाषेत आणि ते खरंच घाबरलं ना पाटलाचा आवाज काढल्यावर किती असावं लातूरला गोळीबारामध्ये बंदूक धरलेली सात मुलं मेलेले शूट ॲट साईट कर्फ्यू आणि मी गेल्यावर त्याला म्हटलं हे तुला माहीत नाही का फायरिंग आता हे फायरिंग बांध ऑर्डर झाली त्याने सॅल्यूट मारला आधी बंदूक धरली ते त्याला वाटलं मी सी आय डी ह्या ड्रेस ह्याच ड्रेसचा तर हातात पिशवी म्हणजे बॅग त्याला शंका नाही आली कारण पोलिसांना पोलिस मॅन्युअलमध्ये शिकवलेलं असतं विचार करायचा नाही फक्त मॅन्युअलप्रमाणे वागायचं त्यामुळे आपल्याला एकदा कळलं नाही विचारशून तर त्याला काय करणार आदेश मग आदेश या भाषेत ऐ तुला माहीत नाही का हां ते तेवढं ते रोहात बोलल्याबरोबर त्यांनी सॅल्यूट मारलं आणि मग मी फिरत राहिलो सगळं थांबलं कारण लोक दगड मारत होते हे गोळीबार कर आणि का थांबलं हे कोणाच काय ना मी कोण हे कोणाच माहीत नाही आणि पोलीस विचारायचे लोकांना म्हणजे त्याच्या आधी दगड मारायचे एकमेकाने हे गोळ्या घालायचे तर हे कोण आहे बो आम्हाला माहिती मग पोलीस म्हणायचे जेव्हा काहीच माहीत नसते तेव्हा शांत चालावी म्हणून आमच्या मागून पोलिसांच्या गाड्या आणि काही कोणाला करायचं कोणा साठ हजारचं गाव लातूर बहात्तर सालची गोष्ट आहे ऑगस्टमध्ये आणि मग मला ग्राउंड दिसलं टाउन त्याला टॉ हेला टाउन हॉलचं आणि तिथं मी सांगितलं मी अमुक अमुक नाव आहे तुम्हाला माहीत नाही पण तुम्हाला मारताना मला काही पाहावलं नाही मी हे गावही पाहिलं नाही तुम्हालाही पाहिलं नाही तुम्हाला आंदोलन जमत नाही तरी काँग्रेसवाल्याने आंदोलन त्याचा पुढारी कोण होता माहीत आहे का बाबळगावचा सरपंच इलास इलासच म्हणायचे देशमुखाचा इलास <laughs> आणि त्यांनी मला नंतर सांग मी फार घाबरलो होतो म्हणलं हे अनुवाद मा... हे माणसं मरतात वगैरे आणि तुम्ही आले आणि माझं काम केलं म्हणून मी तुम्हाला आयुष्यभर त्यांनी जाहीरित्या सांगितलं बालगंधर्व मी यांना आयुष्यभर मानणार कारण जे मला जमत नाही हे खुर्चीचा मार्ग सोपा आहे म्हणे आणि त्यांनी कसं काय शांतता केली मुद्दा त्याच्यातला मी सांगतो तो वेगळा आहे तो आपल्यामध्ये वेगवेगळी माणसं असले तर आपण एकसुरी राहत नाही कधी कधी माझ्यातला महार येतो कधी कधी येतो तर ते ॲज अँड रि ॲज अँड वेन रिक्वायर्ड त्याप्रमाणे आपल्याला मागवतात आपण एक सुरू होतो एक जातीय पद्धतीने वागतो बोलतो तर सत्याग्रहाचा मार्ग अराजकतेकडे घेऊन जातो असं डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा संविधान अर्पण केलं होतं देशाला तेव्हा सांगितलं होतं आणि आपण सुद्धा कधी कधी बघतो की त्यातून दगडफेक होती किंवा टाळेबंद आंदोलन रस्ता रोको तर आपण कसं करायचं मग एक तर आपल्याला आपल्याला माहीत असतं की आपला मुद्दा बरोबर आहे आणि आपल्याला जग हलवून सोडायचं असतं पण दुसऱ्याच बाजूला आपल्याला अराजक नको असतं तर मग यात आपण कसं ताळमेळ ठेवायची आणि कुठला मार्ग योग्य आहे असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील कोणी महापुरुष असेल तरी आपल्याला जे डोकं दिलेलं आहे ते वापरायचं पहिली गोष्ट तर सत्याग्रहाने अराजक निर्माण झाल्याचा पुरावा नाही ज्यांचा हिंसेवर विश्वास असतो आणि जे निराश होतात तेच हिंसा करतात मी तुला माझा अनुभव संद मग त्याचे एक्सप्लेनेशन काय द्यायचं ते प्रसंगातून अनुभवातून देईन पण निराशेशिवाय व्हायलन्स करू शकत नाही माणूस नंबर एक नंबर दोन भॅड असल्याशिवाय माणूस हिंसा करत नाही तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या पाकिट मारायला एखाद्या एस टी स्टँडवर पकडलेलं असलं तर पहिला भॅड म्हणून म्हणतो नोकर बघ गर्दी काय तिथं भानगड असेल आणि पुढे गेल्यावर मग मागे वळून पाहतो सेफ जागी काय नाही म्हटले सगळ्यांनी धरलाय तर दिसतो का रे तो माणूस हाने त्याचं मुंडकं घेतले पायात आणि सगळे त्याच्या पृष्ठभागावर लाथा घालतात आर 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 मी ती एक बी लाथ नाही घातली कोणाला म्हणून तो परत येतो ना आपली एकमेव आयुष्यातली लात त्याला मारून जातो तर भॅडपणा हे देखील एक मूळ आहे हिंसेचा तो अंदाज घेतो इथे हिंसेचं काय परिस्थिती वगैरे असं आणि त्यामध्ये करतो असे अनेक गोष्टी हिंसेची कारणं आहेत परंतु सत्याग्रह दगडफेक होते असं नाही कारण सत्याग्रहामध्ये तीनच तत्वाद आम्ही सोप्या भाषेत त्यावेळेच्या तरुण पिढीला सांगितलं होतं तीन वाक्यात सर्व सार येतं बोंब मारा कच्चून बोंब मारा खच्चून बोंब मारा काळजापासून बोंब मारा हृदयापासून बोंब मारा बोंब मारण्यात काटकसर झाली तर तुम्ही चुकाल कचून बोंब मारली पाहिजे अन्याविरुद्ध आणि बोंब ही आपापसात आप कुसकुस कुसकुस करीत हॉस्टेलमध्ये किंवा गुपचूप कुणी ऐकत नाही ना असं बघून एक म्हण का रॉ काय अन्याय असं नाही बोलायचं रस्ता रो यायचं एकदा अन्याय आहे हे नक्की कळलं की ठणा बॉम्ब मारायची तर व्हायलन्स करायची गरज का पडत नाही सा त्याचं सायकोलॉजिकल कारण असं आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आवाज काढूनच ठेवलेला असतो आधी व्हायलेन्सने जे साध्य करायचं त्याच्या आधी तुम्ही केलेलं असतं तर कच्चून बोंब मारायचे पत्रकारवरून बोंब मारायची घोषणातून बोंब मारायची हल्लाबोल करून घोष हे करायचं नंबर दोन रस्त्यावरून बोंब मारायचे क्रांतिकारकाला फक्त रस्त्यावर शो करावा लागतो मंदिरामध्ये आम्ही सांगायचो मंदिरामध्ये जा तुम्ही बघा तर मुलं मग त्या दृष्टीने बघायची ना की तो महाराज कोण असतो आसारामसारखा किंवा कोणी पण मंदिरात तर तो आशीर्वादाची लांबीसुद्धा डीसी करंट द्यायचा का पॉवरफुल करंट द्यायचा समोर स्त्री का पुरुष हे बघून देतो स्त्री असले तर काढतच नाही डोक्यावरचा हात आणि बाकीच्या दिला आशीर्वाद असत किंवा पैसे किती ठेवतो तर मंदिरं तरी कुठे पवित्र आहेत आणि क्रांती ही पवित्र गोष्ट आहे म्हणून ती रस्त्यावर करायची म्हणून वाक्य होतं स्ट्रीट्स आर द ओन्ली सेक्रेट थिंग्स रस्ताच फक्त पवित्र असतो आता इतकं केल्यानंतर तुम्हाला व्हायलांची गरजच पडत नाही ना व्हायला गर्मी कामाने करायचं तुम्ही रस्त्यावर आणि तिसरं इतकंही नाही झालं तर वेरुडा विद्यापीठाची पदवी घेण्याची तयारी ठेवा तर आम्ही जेलबद्दल खूप सांगायचो की लोकांच्यामध्ये उत्सुकताच निर्माण व्हायची की कि किती काळजी घेतात तिथे तिथं समा समानता असलेलं से एकच सेंटर म्हणजे जेल सर्वांना एक घोंगडी आंथराला एक घोंगडी पांघरायला एक जर्मनची थाळी एक मग टमरेल ज्याला टमरेल म्हणून त्याच्यातच चहा प्यायचा त्याचं सगळं असं आणि सकाळासारखं कोणी हे स्पेशल पुढारीत म्हणून याना जास्त असं नसतं तर असं ते लोकांना विषमतेच्या जगात समतेची फार मोठी भूक असते आणि बाकीच्या ऑफिसात गेले तर सांगतात ऑफिस बंद ऑफिस आवर्समध्ये या शनिवार रविवार हॉलिडे असतो तुरुंगात असं नाही म्हणत एरोडा विद्यापीठ असं नाही आहे रात्री दोनला जा या या, 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 या म्हणतात इतकी स्वागतशील जागा जगात कोणती तर हे सगळं सांगितल्यावर तरुण म्हणायचेच ना काहीतरी करून व ते बोम मारून प्रश्न सुटला तर आपल्या चान्सच नाही ना मग म्हणायचे <coughs> आणि आम्ही काय सांगायचो तुमची सुपारी आम्ही घेत नाही आम्ही ना तुमच्या पुढे जाऊन लढणार नाही तुमच्या मागे राहून लढणार आम्ही तुमचा खांद्याल खांदाल लढू आम्हाला फक्त येरड्या विद्यापीठाची विद्या माहिती आहे किंवा मागचं जनआंदोलन आंदोलन केलं त्याची विद्या माहिती आहे आणि तुमचं हे पहिलं आंदोलन आमच्याकडे त्याला म्हणतात टनेल विजडम म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा शहाणी नाही होत पण आम्ही बोगद्यात जाऊन आलो आहे तुम्हाला जायचं असेल तुम्हाल बोगद्यात तर तुम्ही आम्हाला विचाराल कसं असतं आम्ही सांगू बाई इथं घसरड आहे इथं शेवाळ आहे इथं साप असतो इथं जपून अंधारात जायचं आहे म्हणून पण अंधारात आम्ही जाऊन आलो आहे म्हणून याला म्हणतात टनेल विजडम आम्ही लई हुशार आणि तुम्ही बुद्धू असं नाही कधी कराल खंडेराव तुझ्यासाठी सांगतो आम्ही कधीही प्रबोधन नाही करायचं असं ठरलं उद्बोधन करायचं मला जे दिसलं ते तुला सांगितलं तुझ्या डोक्यात लाईट पडला तर त्याला उद्बोधन म्हणतात प्रबोधन प्र म्हणजे तू अडणी आहेच आणि मी शहाणा आहे आणि आता हे मी तुझ्या डोक्यात घालणार आहे म्हणजे पाणी चढावरून उतारावर जाते याच्यावरून ज्ञानसुद्धा चढावरून उतारावचं असं नाही ज्ञान हे इक्वल लेवलला असतं तर आम्ही उद्बोधन म्हणतो कदाचित तू काय सांगशील त्याच्यातून माझा अंधार निघेल मी सांगतो आपण एकमेकांचं उद्बोधन करू प्रबोधन नाही म्हणजे प्रशिक्षक म्हणजे बेड म्हणजे क्रांतीचे काय असे बेड असतं काय कुठे क्रांती रस्त्यावर शिकायची असते तर व्हायलन्स होतच नाही तो एक जाती असला तर होतो तो एक वर्गीय असला तर होतो पण आपण आधीच लोकांना बाजूला केलेला असतो व्हायलन्सची आपल्याला तमान असते आपण आता पहा तू रस्त्याने जाताना एक कामगारांना जाणव हमसे जो टकरा वो माटी मे मिल जाएगा आपण काही जा त्याला फार सामर्थ्यवान मानत नाही आणि एकमेका म्हणतो काय रे काय चाललंय अरे काय नाही ते जरा त्यांच्या मागड्या मागताय पगार मागताय आहे बर र निघून जातो वर्गीय याच्यामध्ये अटॅच होत नाही सामान्य जनता एका जातीचं असलं आमच्या जातीला आरक्षण मिळालेच पाहिजे आता त्यांचं चाललंय जातीचं आपण कशाला चाललं बोलामध्ये चला पण जनआंदोलनामधली जी नैतिकता असते मागणी कुठल्याही मागणीचं सत्याग्रहाला ते पुढं पथ्य पुष्कळ आहेत सत्याग्रहीला आलेल्या मागण्यांचं नैतिकतेत रूपांतर करावं लागतं की ज्याने जेणेकरून जनआंदोलनातल्या प्रत्येक जनतेला उदासीन जनतेला मनाला स्पर्श होईल यांचं म्हणणं बरोबर आहे म्हणून सत्याग्रहाची मागणी नैतिकदृष्ट्या वळवावी लागते ते तुमचं कौशल्य असतं ते व्हायलन्सला जागाच नाही म्हणजे करा म्हणलं ते करणार नाहीत कसटरी करते व्हायलन्स तेव्हा होतो की माझा प्रश्न सुटत नाही आता दगडं मारून बघू तो घाबरेल आणि शासन ही संस्था अशी की ती कधीच घाबरत नसते तुम्ही एक एकाला मारलं क्लार्कला हे आता मनसेचेन वगैरे लोक करतात ना तर त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला तर सरकार येतं पोलीस येतात पोलीस कंपनीले तर आर्मी येते त्याला शासन म्हणतात की जे ज्याच्याकडे नैतिकदृष्ट्या मान्य असलेली सामान्य लोकांची संमती असलेली सुनियंत्रित हिंसा करण्याची यंत्रणा आहे म्हणून कुठल्याही शासनापेक्षा कोणीही जास्त करू शकत नाही व्हायलाच ते गंमत करतात तुमची म्हणजे तुम्ही जर केलं ना तर तुम्हाला बदनाम करून ते निंदेच्या मगा सांगितलेल्या अवस्थे म्हणजे निंदेच्या अवस्थेत तर फार जपावं लागतं त्याच्या जर कोणी एका पोराने दगड मारला मला औरंगाबादला एक कमिशनर होते तो पुढं मी आणि हां सत्याग्रहातलं एक शेवटचं सांगायचं मग राहिलं की ज्या जो प्रतिपक्ष मानून तुम्ही हे केलं कोणतरी एक प्रतिपक्ष होतो ना तर तो नंतर तुमचा मित्र झाला पाहिजे तर तो औरंगाबादचा कमिशन माझा मित्र झाला पुढे मुस्लिमांचे चाळीस घरं जाळणार होते मला क फोन आल्यावर मी त्याला सांगितलं तो स्वतः गेला फोर्स घेऊन गेल। ते वाचले लोक म्हणजे त्यांनी ते त्या त्यावेळेच्या मैत्रीची ओळख केली तर तो काय म्हणाला की मला असा रिपोर्ट आहे की कसलं काय पोरांच्या वगैरे मनात आंदोलन नाही शिष्यवृत्ती वाढवावी दलित लोकांची आणि दलितेतरांनी त्यात सहभागी व्हावं आमच्या मित्रांना शासनाने आश्वासन दिले तर खाणावेळीची रेट आणि खोली भाडं एवढं द्या त्यावेळेला चाळीस रुपये द्यायचे आणि ते होतं एकशे वीस रुपये आता जे मिळतं दोन हजार ते त्या याच्यातले त्र्याहत्तर सालचं आंदोलन आहे <laughs> चोपन्न शेड्यूल काल जातीनं मिळालं तर तो म्हणला औरंगाबादचं वातावरण असं आहे की इथे दलित आणि सवर्ण लगेच मारामारी उतारतात तर मोठा व्हायलन्स होईल म्हणलं नाही ना होणार समाजवादी याचे प्रमुख होते आनंदराव भालराव त्याचं मराठवाडा त्यांचा जीव माझ्यावर काय असेल बातम्या मराठवाड्याच्या ना मराठवाडा म्हणजे त्या काळात टाईम्स ऑफ इंडिया होता मराठवाड्यात लोकमत नव्हतंच ते मला म्हणाले दार लावून मी हात जोडतो ते तुमच्या पुण्याला करा आमचं मराठवाडा पेटू नका इथे दलित सवर्ण फार अंतर आहे अहो म्हटलं अंतर कमी करणे म्हणजे क्रांती बरे झाले मग आता मी इथंच करतो बरं का असं आणि म्हटलं असं कुठं घाबरून चालेल काय आणि मग मी त्यांना आश्वासन दिलं की इथं जर व्हायलन्स झाला तर मी आयुष्यात राजकारण सोडे आणि त्या कमिशनर इकडे कमिशनर आणि इकडं याला अनंतराव भालराव म्हणजे मान्यवर नेते मराठवाड्याचे ह्या दोघांनी दिलं आणि यांनी सांगितलं होतं मला काही पटत नाही पण तू बोलतोय त्याच्यावर मी जरा प्रभावित होते तर मान्य करतो आणि त्यांचे सगळे सांगायच्या काय नाही हो ते कुमारला अटक करा हे बघा पोरांना काहीतरी सांगतो काय होत नाही हो असं पकडा तुम्ही त्याला आणि नाही तर मग ते आपल्या कंट्रोल बाहेर जाईल तर मी त्याला काय सारखं तो मध्ये बोलायचं असं म्हणत आहे तर म्हटलं यू आर अ ट्रेन फोर्स कसे वागायचे काय वागायचे याचं तुमचं मॅन्युअल आहे आणि वी पे फॉर यू तेव्हा तुम्ही शिस्त पाळायची आणि मी काय सांगतो तेवढं ऐकायचं ज्या क्षणी व्हायलाच होईल ना त्या क्षणी मी बेशिस्त माणूस मानायचं आणि लगेच गोळीबार करायचा मारूनच टाकायचं म्हटलं पण तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर सॅरी ठेवायची माझा कॉन्फिडन्स गेला आहे की नाही तुम्हाला सांगेल आणि म्हटलं मग शेवटी जेवण द्यायचं ठरलं होतं तर त्यांनी सगळे पोलीस ऑफिसर म्हणून जेवण दिलं आणि मला सांगायला सांगितलं हे हे म्हणले सगळे तू यांना भोसले काका म्हणतो यांना अमुक म्हणतो हे सगळे म्हणत होते त्याला अटक करा मी फक्त तुझ्या माझ्या बोलण्यात अटक नाही केली तर व्हायलन्स झाला नाही तर त्यांनी जेवण द्यायचं आणि झाला तर मी द्यायचं असो तर म्हणे आता विद्या काय ती सांग तर मी म्हणलं आनंदी वातावरण तयार करायचो मी तुमच्या लक्षात नाही आलं का अर्थात बरोबर म्हणलं मॅनमध्ये विचार करायचा नाही असं असायचं झालं मी हात बांधून का बसायला लावायचो म्हटलं एखादी घुसतील कुठे आमच्या ह्याच्यात व्हायलन्स होऊन यायचे मी सगळे प्रिवेंट प्रिव्हेंशन केलेलं आहे त्याने पोलिसाला काही एक दगड मारला तर पोलीस फोर्स म्हणून येणार ना, ना अंगावर तुमचा डिसिप्लिन फोर्स आहे आणि मग माझा डिसिप्लिन नाही माझी गर्दी आहे मग ते सैरा होणार ती काय माझ्या कंट्रोलमध्ये राहणार का म्हणून माझा कंट्रोल राहण्याकरता म मी पोराला बांध हात बांधून ठेवते आणि पोलिसांचा व्हायलन्स आहे मग आणखीन एक तुम्ही पाहिलं का मी हिंदी गाणी पोरांना आवडतं ती गाणी म्हणायला आठ अर्धा हजार तर मॉ आता सगळ्यांना कुठून प्रार्थना नाही आणू सदावत चले नम <सवति> नमस्ते म्हणून पुराणं जे आवडतं त्या म्हणा मग कोणी माळ्याच्या माळ्यामध्ये कागं उभे वगैरे ते गाणं ते म्हणायचे कोणी त्या काळातले रमया वत्तावया त्याच्यावर डान्स करायचे हे सगळं करायचं काय कारण होतं मी सत्याग्रहातून त्याचा काय संबंध नाही तुम्हाला नाही प्रश्न पडला त्याचं उत्तर सांगतो म्हणजे आनंदी वातावरण तयार करणे नंतर एक महत्त्वाचा भाग असायचा की पोलिसांची दुःख मांडायची त्यावेळेला पोलिसांना हप्पेंट होते जनता बरोबर बिचारा एवढा सखाराम पण काही राम आहे का त्याच्यात वरचा आदेश दिला साय म्हणला मूर्खा ला ला की यांनी सॅल्यूट मारायचा या सर आय एम मूर्ख असं म्हणत लागतं आणि मग साहेब गेलेला पाहिला की खालच्या कॉन्स्टेबलला बोलायचं ए मूर्खा की तो म्हणतो साहेब मी मूर्ख आहे आणि मग शेवटचा कॉन्स्टेबल कोणाला देऊ शकत नाही शिव्या तर तो घरी जाऊन बायकोला देतो तर ते पोलीस इतके हसायचे ना त्याला यांच्या जी जी जीवनाचं चित्र आणि काय ड्युटी वर्गा का आमचा सखा आहे म्हणून सखा म्हणायचं पण राम नाही हो त्याच्यात घरी गेला सांगितलं सासूबाई आली मा बायकोनं पुरणपोळी केली हे एक्सपिरियन्स माहीत करून घ्यावे लागतात म्हणजे त्या भाषेत येतात आणि ती म्हणाली आज तरी तुम्ही रजा टाकाल ना हो हो सुट्टीवरच येतो रजा टाकतो पण साहेब म्हणाले ड्युटीवर मग मा मामी गेली मामीच्याबरोबर पोळी खाणं गेलं बिचार रे असं तो हो मोरं किती बिघडली पोलीस लाईनमधली मुलं सगळ्यात बिघडलेली असतात कारण तुमचं लक्षच नाही तर पोलिसांची फुल पॅन्ट केले काही आपली पोरं म्हणायची ती काय असायची समोर मिळालीच पाहिजे पोलिसांना फुल पॅन्ट मिळालीच पाहिजे काही संबंध आहे का मागणीचा <laughs> पोलिसाला न्यूट्रलाईज करणं त्याच्यामधला पोलीस काढणं आणि मी जजमेंट घ्यायचो की पोलीस आनंदी झाला त्याचे डोळे आनंद झाले आणि असं कोणी पोलीस असं बघत नाही आहे कारण जो असा वेड्यासारखा बघतो ना मी नाही यांच्याबरोबर तोच व्हायलन्स करण्याची शक्यता एकदा सगळे ते बोलायला लागले आणि हसायला लागले की मी एकदा म्हणायचो आता दीक्षाविधी समारंभ सुरू होईल म्हणजे अटकेला उदात्त रूप द्यायचं म्हटलं हिंदूंना हिंदू होण्यासाठी त्यांच्यात नाहीच आहे दीक्षाविधी पण करायचीच असेल तर तो संन्यासी कोण भगवे कपडेवाला लागतो मुस्लिमांना हिरवी कपड्यावाला मौलोई लागतो बौद्धांना तो बौद्ध भिक्कू लागतो आमचा आज नवा धर्म हे मुलं घेणार आहेत की कुठल्याही अन्याविरुद्ध मी लढत राहीन निरंतर आयुष्यभर तर हा ह्या धर्माला आमचा धर्मगुरू हा खाकी ड्रेसातला बौद्ध भिक्कू हा खाकी ड्रेसातला बामण हा खाकी ड्रेसातला फादर असे पोलीस खुश व्हायचे ना ते कशाला मारतात पोरा तुम्ही माणसाला आनंदी करा आनंद करत असताना त्याला वादच करता येत तुम्हाला हे माहिती आहे का गारुड्याचा खेळ तो गारुडी काय करतो त्याला माहितच ना विषारी साप आहे तो मुळी त्याला चावायला देतो चानचा उन तो असं त्याचं पॉयझन बाहेर टाकतो आणि नंतर त्याला पॉयझन येतच नाही लवकर इतकं ते हे मोकळं झालं असतं त्याच्या अंगातलं जे पॉयझनची प्रक्रिया आहे ती संपलेली असते मग तो नंतर खूप घाबरतो सापाला ऐकू येत नाही हे माहिती आहे का आणि मग हा पुंगी वाजवतो आणि कसा पोंगीवर डोलतोय ते साप त्या पुंगीला बघून आता माझ्याकडे विष नाही आता काय करणार अत्यंत घाबरलेला म्हणून तो असा जास्त हे राहतो सावध आणि पुंगे हालेल तसं हालत पण त्याला हिरिंग एड हिअरिंगच नाही कानच नाहीत तर याला गारुडी थेरी म्हणतात दुसऱ्याचं विष आधी काढून टाका आणि मग सत्याग्रहाचा खेळ सुरू करा माझं नाव ओंकार अडके मी फर्ग्युसनला सेकंड इयरला बी ए करतोय ओंकार माझा प्रश्न असा आहे एखाद्या मुद्द्यावरती आंदोलन जन आंदोलन उभा करताना ते आंदोलन कोणत्या वेळेला मागे घेतलं पाहिजे तुमची मागणी किमान पाहिजे म्हणजे माझ्याकडं याचे रावरी कृषी विद्यापीठाचे मुलं आले ते त्यांच्या एकूण मागण्या एक्काहत्तर होत्या मागणीमध्ये जे बेड्स असतात ना बम बेड्स तर ते नीट नसतात वरचा खाली उतरताना ते डगडग होऊन खालच्याच्या अंगावर पाय देतो असल्या म्हणजे लाज वाटलं आपल्या देशात ह्या गोष्टी नीट केल्या लाईट नसतो तर बल्ब इकडे तिसरं आम्ही आयुष्यामध्ये अभ्यास घासून घासून फर्स्ट मिळवला तरी हे एफ आर आय एस टी लिहितात यांचं स्पेलिंग बरोबर नसतं याचा कागद निघणं अशा एकाहत्तर मागण्या मी म्हटलं आपण ह्या एकाहत्तर मागण्या कारणं करू आणि एकच मागणी करू किमान एक मागणी करायची आहे म्हणजे मगाला सांगायचं राहून गेलाचं मागणी सत्याग्रहात एकच पाहिजे फक्त आणि ती झाल्याशिवाय ते माघार नसते आणि मध्ये मध्ये ते इतर प्रश्न सोडवतात त्यांनी एका मा <laughs> मा तर मागण्या सोडवल्या ना आम्ही मागणी काय केली कुलगुरूनी राजीनामा द्यावा तर ते म्हणायचे आधी तर ते एका मागणं होतं मग ह्या दहा सोडवल्या ह्या दहा सोडवल्या आता तुम्ही आंदोलन माग्या नाही आता मागणी करून बसू राजीनामा द्यायचा तर त्याच्याकरता जेल वगैरे सगळं म्हणून म्हणजे उत्तर त्याचं तुझ्या प्रश्नाचं असं आहे की सत्याग्री आंदोलनामध्ये माघार नावाचा शब्दच नसतो डिक्शनरीच नसतो सत्याग्री पण मागण्या सात दोन चार नसतात एकच असते किमान आणि ते काढणं हा गृहपाठ आहे बरोबर एका मागणीत सगळ्या मागण्या सामवलेल्या पाहिजेत ते ही किमान मागणी ती झाल्या आणि तुला मघा मी एक सांगितलं जर यश नाही मिळालं तर तुमच्याविषयी अनादर होतो कचरा करतात लोक कुणी फालतू मुलगं काहीच न करणार येऊन विचारतं कॉलेजमध्ये काय झालं तुमच्या आंदोलनाचं नाही ना काय जमलं म्हणून अपयश कधी नाही घ्यायचं म्हणून मी युक्रेनच्या लोकांना शिकवून द्यायचो की ग्रहपाठ करा ग्रहपाठ करा सगळ्या बुद्धीच्या आधारे ऐन काय घडेल ते वेगळं पण जेवढी बुद्धी तुमची सामुदायिक आहे सगळ्यांनी म्हणून काय काय घडेल याच्या आधी कल्पना करा आणि त्याच्यानंतर तुम्ही अंदाज पडा तोपर्यंत तुम्हाला परवानगी आहे ना आंदोलन सुरू न करण्याची कोण तुम्हाला असं सक्ती करतंय आंदोलन केलंच पाहिजे काही नाही असं काही नाही पण तुम्ही यशस्वी कसे होणार याची खात्री आल्याशिवाय जाऊ नका म्हणजे फीवाडीच्या वेळेला यश मिळेलच हे मला माहीत नव्हतं पण ते माझी ट्रायल होती म्हणून त्या त्या दिवशी परत विचार करावा लागायचा पण एकदा आपल्याला हे शास्त्र कळलं तर मग तुम्ही आधीच काही नाही विचार करत गृहपाठ केल्याशिवाय कधी करायचं नाही